गुड इवनिंग. चला, रातचा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे लेक्चर आपण पाहणार आहोत. लवकरच आपण लेक्चरला सुरुवात करूया. जसजसे विद्यार्थी जॉईन होतील तसतसे लगेच लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकता. चॅटबॉक्समध्ये दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे कालचा जो चार्ट आहे त्या चार्टसाठी लागणारी टेलिग्रामची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. तसेच आपलं ऍप्लिकेशन आहे शारदा अकॅडमीचं, त्या ऍप्लिकेशनवर सुद्धा भरपूर सारे फ्री लेक्चर्स आहेत अवेलेबल. जे आता उद्याच्याच एक्झामला लगेच पाहत अशी काही गरज नाहीये, त्यासाठी तर आजचं सेशन आहेच. परंतु पुढच्या सेशनसाठी, पुढच्या अपकमिंग जे काही तुमच्या पुढचे काही प्लॅन असतील त्यासाठी नक्कीच फायदेशीर ऍप्लिकेशन असणार आहे. चलो तर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर सुरू करणार आहोत आपण आजचं सेशन, ठीक आहे. तर आज आपण पार्ट टू पाहतोय, जनरल सायन्स पार्ट टू. याच्या आधी परवाच्या दिवशी आपण जनरल सायन्स पार्ट वन पाहितला, तब्बल आपण 50 मुद्दे पाहितले. 51वा मुद्दा आजपासून आपल्याला सुरुवात करायचा आहे. आज म्हणजे आज 51 ते 100 असे 50 मुद्दे आपण घेणार आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे तर दोन असणारच आहेत निश्चितच, ओके. फिजिक्स आणि केमिस्ट्री निश्चितच असणार आहेत, ओके, नो डाऊट. परंतु यस, परंतु पहिले 10 पॉइंट काहीतरी राहिलेले 51 ते 60. येस, 51 ते 60 काल राहिले. चालू करूया वनस्पतीमधील पाण्याचे वहन. बघा, बायोलॉजीचे 10 पॉइंट राहिले होते, आठवते तुम्हाला? येस, राईट. आरएनएला आपण एंड केला होता, आरएनएला. तर आता आपण 10 पॉइंट आधी बायोलॉजी पाहू, त्याच्यानंतर 40 पॉइंट हे आपण कव्हर करूया. चला स्टार्ट करूया, ओके. चलो, वनस्पतीमधील पाण्याचे वहन. आता वनस्पतीमधील पाण्याचे वहन याच्यावर प्रश्न कसा येतो? येस, वनस्पतीमधील पाण्याच्या वहनासाठी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. बघा, ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा झायलेम नावाची एक वाहिनी आहे, दुसरी आहे फ्लोएम नावाची वाहिनी. पहिल्यांदा साधा, एकदम साधा प्रश्न एमपीसीने विचारायचा असं जर ठरवलं तर झायलेम हे पाण्याचं वहन करते, झायलेम हे पाण्याचं वहन करते आणि फ्लोएम हे अन्नाचं वहन करते. चलो, हे लक्षात येते, झायलेम हे पाण्याचं वहन करते आणि फ्लोएम हे काय करतं? अन्नाचं वहन करतं. हा सगळ्यात साधा प्रश्न येणार आहे आपल्याला. याचे मराठी नाव बिलकुल दिली जाणार नाहीत, याचं मराठी नाव झायलमच आहे. येस, याचं झायलमच आहे आणि याचं फ्लोएमच आहे, त्यामुळे मराठी नाव हीच आहेत. ही तर आपल्याला लक्षात घ्यायची, मराठी नावाची अपेक्षा या बाबतीत करू नका. नेक्स्ट आता आपल्याला लक्षात ठेवायचंय की वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी अवेलेबल आहे. त्या पाण्यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटर एक आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक या शब्दाचा अर्थ सगळ्यांनी लक्षात घ्या. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय मित्रांनो? हायग्रोस्कोपिक म्हणजे मातीच्या कणाशी घट्टरित्या बांधील पाणी, मातीच्या कणाशी घट्टरित्या बांधील पाणी. म्हणून हायग्रोस्कोपिक नेचर म्हणजे काय? ड्राईंग, ड्राईंग एजंट. हायग्रोस्कोपिक नेचर या शब्दाचा अर्थ काय? ड्राईंग एजंट. हायग्रोस्कोपिक पदार्थ हे डायजेस्ट असतात असा प्रश्न आला ना, उत्तर बिंदास असल्या परवाच्या दिवशी एक्झाम आहे, आम्हाला मार्क मिळणार आहे. येस, हायग्रोस्कोपिक नेचर आपल्याला जर एक्झाम आलं तर ड्राईंग एजंट आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय, ओके. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे. थोडं टाइमर पण लागेल आपल्याला, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पॉईंट कुठल्या पॉईंटवर किती भर देतोय आपल्याला हे कळालं पाहिजे. येस, काय होतं की एक्झाम परवाच्या दिवशी मला तुमचा मॅक्झिमम फायदा करून द्यायचा आहे. येस, काल कोणीतरी 2-3 कमेंट केले आहेत की सर ह्या लेक्चरमुळं मेरिट वाढेल नक्कीच. मी तर निश्चित सांगतो की 1-2 मार्क तरी तुम्ही जेवढे काही जॉईन आहेत त्यांना तुम्ही जेवढं केलंय त्याच्यापेक्षा 2-3 मार्क 100% जास्त पडले पाहिजे. आणि एवढेच लोक प्रिलिमला असतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे. येस, पास होणार आहे, त्यामुळे ह्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घ्यायचा. म्हणून म्हणतो की मी टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, सध्या तरी खूपच महत्वाचं आहे आम्हाला. हायग्रोस्कोपिक नेचर म्हणजे काय हो? ड्राईंग एजंट. हा सरळ सरळ प्रश्न पाठ करा. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला जाईल? वनस्पती कोणतं पाणी शोषू शकतात? केवळ कॅपिलरी वॉटर. वनस्पती कोणतं पाणी शोषू शकतात? केवळ केशवाहिनीय पाणी. आता मी बाकीचे पाणी कोणते कोणते असतात हे तर देणार नाही, गरज नाही. फक्त प्रश्न एवढाच लक्षात ठेवा की वनस्पती कोणतं पाणी शोषू शकतात. तर आम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय की वनस्पती केशवाहिनीय पाणी, फक्त केशवाहिनीय पाणी शोषू शकतात. चला पुढं, वनस्पती पाणी आत घेण्यासाठी, येस, वनस्पती पाणी आत घेण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रक्रिया अवलंबतात? एकाला म्हणतात रूट प्रेशर, एकाला म्हणतात रूट प्रेशर, ह्याला मराठीत म्हटलंय मूल दाब. येस, किंवा मूळ दाब. येस, मूळ दाब, मुळांनी निर्माण केला दाब. ह्याच्यावर कसा एमसीक्यू येईल? दिवसाला असतो, जास्तीत जास्त डे टाइमला असतो. हा सगळ्यात पहिला एमसीक्यू. दुसरा एमसीक्यू काय येईल? ह्याच्यावर खोडांमध्ये सुद्धा असतो. येस, खोडांमध्ये सुद्धा असतो, कारण नावात मूळ दाब आहे. आम्हाला कन्फ्युजन होतं फक्त मुळात असतो का? नाही, तयार कोण करतं? मुळा.
असतो कुठं? मुळात आणि खोडात आणि फांद्यामध्ये. म्हणजे मूळदाब हा केवळ मुळातच असतो, हे विधान चुकीचं आहे. मूळदाब हे खोडात सुद्धा असतो, हे विधान बरोबर आहे. येस, क्लिअर. हे रूट प्रेशर झालं. चला नेक्स्ट. नेक्स्ट आपल्याला काय प्रश्न विचारला जाईल? ट्रान्सपायरेशन. नेक्स्ट प्रश्न विचारला जाईल ट्रान्सपायरेशन. ट्रान्सपायरेशन याचा मराठी अर्थ काय मित्रांनो? बाष्पोच्छवास. येस, बाष्पोच्छवास. येस, मराठीत काय म्हणतात? ट्रान्सपायरेशन, बाष्पोच्छवास. बाष्पाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडणे, बाष्पाच्या स्वरूपात पाणी पानामधून बाहेर पडणे. पान, येस, पान फार महत्वाची गोष्ट आहे. येस, चला मला काय आता इथं डिझायनिंग करत बसायचं नाही, तरी पण हिरवा पेन तेवढा वापरू शकतो आपण. येस, ह्याच्यावर छोटी छोटी छिद्र असतात, ह्या छोट्या छोट्या छिद्राला स्टोमॅटा म्हणतात. आता ह्या स्टोमॅटावर इतका महत्वाचा प्रश्न इथं देणार आहे मी तुम्हाला, 11वीच्या स्टेट बोर्ड मधला प्रश्न. स्टोमॅटा, सॉरी, स्टोमॅटा म्हणजे काय? पर्णरंध्र. स्टोमॅटा म्हणजे काय? पर्णरंध्र म्हणजे पानावर असणारे छिद्र, छोटी छोटी छिद्र. या छिद्रामधून पाणी बाष्पाच्या स्वरूपात, म्हणजे H2O असणार आहे, बाष्प असू द्या कोणी असू द्या, शेवटी तो कोण? H2O असणार आहे. बाष्पाच्या स्वरूपात बाहेर पडतं, याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपायरेशन. आणि आता सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, हे होण्यासाठी हा स्टोमॅटा काय झाला पाहिजे? उघडा झाला पाहिजे. हे होण्यासाठी स्टोमॅटा काय झाला पाहिजे? उघडा झाला पाहिजे. हा स्टोमॅटा उघडा होणे म्हणजे ओपन, आणि बंद होणे म्हणजे क्लोज. तर रात्री बंद असतो, दिवसा ओपन असतो, हे तर चला माहिती आम्हाला, पण ओपन होण्यासाठी पेशीमध्ये काय घुसावं? पोटॅशियम. बस संपला. सगळ्यात महत्वाचा MCQ, ओपन होण्यासाठी पेशीमध्ये कशाची एंट्री झाली पाहिजे? पेशीमध्ये काय घुसलं म्हणजे स्टोमॅटा ओपन होतो? संपलं. पोटॅशियम हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून असा प्रश्न येईल, पर्णरंध्र कधी उघडतात? पोटॅशियम पेशीत गेल्यावर. पोटॅशियम पेशीतून बाहेर आल्यावर. सोडियम पेशीत गेल्यावर. सोडियम बाहेर आल्यावर. असे कितीही ऑप्शन तयार होतात जगात. येस, तर आपलं उत्तर एकच असलं पाहिजे, पोटॅशियम पेशीत घुसल्यावर. येस, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. हे झालं ट्रान्सपायरेशन. ओके, चलो 3-5 मिनिट आपण इथं खर्च केलेत. लास्ट इथं आपल्याला वनस्पतीमध्ये सांगायचं कॅपिलरी फोर्स. लास्ट एक मला सांगायचं कॅपिलरी फोर्स. कॅपिलरी फोर्स हा दिवसा पण घडतो आणि रात्री पण घडतो. येस, डे नाईट 24 आवर हा घडतो, ह्याला कॅपिलरी फोर्स असं म्हणतात. 24 आवर घडतो, याला कॅपिलरी फोर्स म्हणतात. मित्रांनो, ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्या. पहिलं काय शिकलं? रूट प्रेशर. तो फक्त दिवसा जास्त ऍक्टिव्ह असतो. सॉरी, थोडस उलट सांगितलं मी. येस, उलट सांगितलं, परत एकदा चेंज करून घ्या. ट्रान्सपायरेशन दिवसा जास्त ऍक्टिव्ह असतं, रूट प्रेशर रात्री जास्त ऍक्टिव्ह असतं. थोडस परत एकदा सांगतो, चेंज करून घ्या. तोंडावर एक्झाम आहे, थोडस एखाद्या वेळेस मिस्टेक झाली तर तुमचा मार्क नको जायला. येस, परत परत एकदा लक्षात ठेवा. परत एकदा बघा, रूट प्रेशर रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो, ट्रान्सपायरेशन दिवसा जास्त ऍक्टिव्ह असतं, आणि कॅपिलरी फोर्स केशिकत्व, केशिकत्व बल दिवस रात्र चालू असतं, डे नाईट. येस, मी तुमच्या कमेंट घेणारच आहे. येस, काही तुमच्या कमेंट्स आल्या तर त्या कमेंट्सवर मी येणारच आहे. ओके, गुड. चलो चलो, डे नाईट चालणार आहे, लक्षात येते? डे नाईट चालणार आहे, म्हणजे हे कॅपिलरी फोर्स. आणि कॅपिलरी फोर्स हा कसला, कशाचं एक्झाम्पल आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स. हे फार महत्वाचं आहे, मी परत सांगतोय. कॅपिलरी फोर्स कशाचं एक्झाम्पल आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय? दोन रेणूच्या मध्ये असणारा. दोन प्रकारचे फोर्स असतात. बघा, ह्याला दुसरा ऑप्शन काय येतं माहितीये का? इंट्रामॉलिक्युलर. नीट ऐका, दुसरा ऑप्शन काय येतं मित्रांनो? इंट्रामॉलिक्युलर. हे लिहायचं नाही. येस, लिहायचं हे. नीट चेक करा रे बाबा. येस, फार महत्वाचं आहे. इथं इंटर आहे, इथं इंट्रा आहे. चलो बस, नेक्स्ट. नायट्रोजन स्थिरीकरण महत्वाचे MCQ. नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे हवेतला नायट्रोजन. नीट ऐका, आता दिस इज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट. प्रत्येक कंबाईन, म्हणजे मी तर अशा फार कमी कंबाईन बघितल्यात की ज्याला नायट्रोजन फिक्सेशन प्रश्न नाही. हवेतला नायट्रोजन गॅस, हवेतला नायट्रोजन गॅस अमोनियामध्ये रूपांतरित केला जातो प्रथम. येस, अमोनियामध्ये रूपांतरित केला जातो. हे रूपांतर होण्यासाठी एका एन्झाईमची गरज आहे, नायट्रोजिनेज. एन्झाईमचं नाव काय? नायट्रोजिनेज. नीट लक्षात ठेवा, याचं रूपांतर याच्यात होण्यासाठी एन्झाईम लागतो, नायट्रोजिनेज. आणि हा एन्झाईम ऑक्सिजनच्या सानिध्यात काम करत नाही. नाही, नाही. येस, म्हणजे काय? अनएरोबिक. म्हणजे हे एवढं का मी भर देतोय? कारण ऑक्सिजन आला तर ह्याचं पटत नाही ऑक्सिजन सोबत. नायट्रोजन ऑक्सिजन एकमेकांचे दुश्मन आहेत डायरेक्टली. येस, म्हणून नायट्रोजिनेज हा अनएरोबिक, म्हणजे विना ऑक्सिश्वसनच लागतं. त्याला जर ऑक्सिजन दिला रे, संपला, नाही काम करत ते. ओके, म्हणून नायट्रोजिनेज इथं असणं गरजेचं आहे. मग अमोनियाचं रूपांतर कशात होतं मित्रांनो? नायट्रेट.
यस आणि वनस्पतीला नायट्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये गरजेचा आहे? उत्तर हेच लिहायचं, अमोनिया लिहायचं नाही. यस उत्तर लिहायचं नायट्रेट. वनस्पती कसं शोषतात? वनस्पती काय म्हणून शोषतात? वनस्पती एन टू म्हणून शोषतात का? पहिला ऑप्शन, वनस्पती अमोनिया म्हणून शोषतात का? दुसरा ऑप्शन, वनस्पती नायट्रेट म्हणून शोभतात का? शोभतात नाही, शोषतात का? येस. तर उत्तर काय लिहायचं लक्षात येते का? नायट्रेट. परत 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 सांगतो तुम्हाला, नायट्रेटच उत्तर लिहायचे, हे कधीच विसरायचं नाही. आणि हे घडून आणणार आहे, बघा हे सगळ्या लक्षात घ्या, हे बघा हे घडून आणणार आहे. हे घडून आणणारे दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात, दोन प्रकारचे जीवाणू असतात, बॅक्टेरिया किंवा सायनोबॅक्टेरिया. ओके, मी काल शिकवलंय तुम्हाला, तुम्ही काल नीलहरित शेवाळ शिकलात मित्रांनो. येस, बॅक्टेरिया किंवा सायनोबॅक्टेरिया, एकाला म्हणतात सिम्बायोटिक, एकाला म्हणतात सिम्बायोटिक म्हणजे काय, आणि दुसऱ्याला म्हणतात नॉन सिम्बायोटिक. नॉन सिम्बायोटिक ह्यालाच फ्री लिव्हिंग असं पण म्हणता येईल, लक्षात ठेव रे बाबा. येस, ह्याला म्हणतात सिम्बायोटिक. सिम्बायोटिक म्हणजे स्वार्थी. येस, स्वार्थी म्हणजे तू मला दे आणि मी तुला देतो. येस, एकमेकावर डिपेंड राहणार आहे. येस, हे असे जीवाणू आहेत. ह्याचं उत्तर लक्षात घ्या, रायझोबियम. रायझोबियम, येस, उत्तर काय लक्षात ठेवायचं? रायझोबियम. रायझोबियम हा शेंगावर्गीय वनस्पतीमध्ये काम करतो. शेंगावर्गीय वनस्पती म्हणजे लेग्युमिनस. लेग्युमिनस आणि यांच्यामध्ये ऑक्सिजन वहन करण्यासाठी एक पदार्थ असतो, त्या पदार्थाचं नाव आहे लेग हिमोग्लोबिन. कोणामध्ये? वनस्पतीमध्ये. कोणासाठी? यांच्यासाठी. का बरे, का बरे, थोड्या वेळा फिर कळलं का तुला काही? येस, हे लक्षात घ्या. तुम्हाला थोड्या मी एक गोष्ट सांगितली होती की नायट्रोजिनेच्या सानिध्यात ऑक्सिजन आणि ह्या दोघांचं जमत नाही, त्यामुळं रायझोबियमला तर ऑक्सिजनची गरज आहे, मग कोणतरी पाहिजे ना असं लपून लपून घेऊन जाणारा. येस, त्याचं नाव आहे लेग हिमोग्लोबिन. येस, आणि हा लेग हिमोग्लोबिन कोणामध्ये असतो? शेंगावर्गीय वनस्पतीच्या मुळांमध्ये. कशासाठी? ह्या रायझोबियमला ऑक्सिजन देण्यासाठी. जर असं नाही झालं तर वटाणे, हे जे आम्ही वटाणे खातो, वटाणे का खातो आज आम्ही? प्रोटीन्स मिळावे म्हणून, नाहीतरी प्रोटीन मिळालेच नसते. लक्षात आलं? चला, खूप झालं. नॉन सिम्बायोटिक मध्ये लिहायचं ऍझॅटोबॅक्टर. नॉन सिम्बायोटिक मध्ये लिहायचं ऍझॅटोबॅक्टर. यांच्यामध्ये कोणता जनुक असतो ज्यामुळं हे घडतंय? तर त्याचं नाव पाठ करा रे बाबा, हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. हा एमसीक्यू जर आला ना, तर आपण जेवढे आता प्रेझेंट आहे 400-500 लोक, एवढ्यांना चालला पाहिजे हा एमसीक्यू, आपल्यालाच आला पाहिजे. नीफ जनुक. रायझोबियम मध्ये कोणता जनुक असतो ज्यामुळे त्याला एवढी डिमांड आहे, ज्यामुळे त्याला आपण भारी मानतो, ज्यामुळे आपण त्याला म्हणजे थोडक्यात आपल्या जीवनामध्ये स्थान दिले? तर त्याच्याकडे आहे नीफ जनुक. प्रत्येक जनुकाचं नाव असतं. येस, नेक्स्ट, प्रकाश संश्लेषण अभिक्रियावर येणारे प्रश्न. प्रकाश संश्लेषण, एक दोन मिनिटाचा कालावधी घेऊ. येस, थोडस एक ऑफ झाली सिस्टीम, दोन मिनिटाचा कालावधी घेऊ. येस, एक दोन मिनिटाचा कालावधी घेऊ. कोणीही हे करू नका. येस, पॅनिक होण्याची काही गरज नाही, लगेच चालू होईल. मी तोपर्यंत एमसीक्यू घेतो, पटापट पटापट एमसीक्यू घेतो. चला, एच टू ओ, येस, सीओ टू, हे जे काही आपले प्रकाश संश्लेषण आहे, प्रकाश संश्लेषणामध्ये एच टू ओ आणि सीओ टू, येस, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. प्रकाश संश्लेषणामध्ये एच टू आणि सीओ टू हे मिक्स होतात आणि यांच्यापासून सी सिक्स एच टू ओ सिक्स तयार होतो. ही अभिक्रिया कशाच्या स्वरूपात होते, कशाच्या सानिध्यात होते? क्लोरोफिल. आणि क्लोरोफिलला कोण लागतं? तर लाईट लागते. येस, क्लोरोफिलला कोण लागतं? लाईट लागतं. आणि ही लाईट ही कशाचं एक्झाम्पल आहे? फ्री एनर्जी. म्हणून प्रकाश संश्लेषण होण्यासाठी डॅश डॅश ऊर्जा लागते, विसरायचं नाही. प्रकाश संश्लेषण होण्यासाठी कोणती ऊर्जा लागते? फ्री ऊर्जा, मुक्त ऊर्जा. त्याचं नाव आहे प्रकाश ऊर्जा. येस, हे पहिला एमसीक्यू. दुसरा एमसीक्यू सगळ्यात महत्वाचं, प्रकाश संश्लेषणामध्ये नेमकं काय होतं रे बाबा? तर ऊर्जेचं रूपांतर होतं. आणि ऊर्जेचं रूपांतर कुठून कुठं होतं? प्रकाश संश्लेषणात ऊर्जेचं रूपांतर कुठून कुठं होतं? तर ही फ्री ऊर्जा पोटेन्शियल ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते. कन्वर्जन लक्षात येते का? फ्री ऊर्जा पोटेन्शियल ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. फ्री ऊर्जा म्हणजे कोणती? लाईट. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोण? ग्लुकोज. येस, म्हणून उत्तर प्रश्न लिहून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज एनर्जी कन्वर्जन इन फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणामध्ये खालील पैकी कोणते रूपांतरण घडते? तर त्या रूपांतरणाचं नाव आहे मुक्त ऊर्जा ते स्थितीज ऊर्जा. हे नवीन प्रश्न आहे रे बाबा. येस, ह्याच्या आधी काय विचारलेला आहे? ह्याच्या आधी प्रश्न विचारलेला आहे की हे कन्वर्जन कसं असतं. काय विचारलेलं आहे? लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी. हे पण उत्तर आहे. मी दुसरा प्रश्न सांगतो नीट ऐका. लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी हे पण लक्षात आलं पाहिजे. लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी. आणि दुसरा प्रश्न काय सांगतोय? फ्री एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी. विच पोटेन्शियल? येस, कोणतं पोटेन्शियल?
कोणतं पोटेन्शियल असलं पाहिजे हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. तर पोटेन्शियल असलं पाहिजे ते म्हणजे ग्लुकोजचं. ग्लुकोज मध्ये पोटेन्शियल कसलं आहे, एटीपी निर्माण करण्याचं. ग्लुकोज हे एटीपी निर्माण करतात. आता प्रकाश संश्लेषणात हे CO2 आणि H2 एकत्र येतात, पुढे काय तयार होतात माहिती का, C6H12O6. येस, पुढे काय तयार होतं माहिती का, C6H12O6. आता हे C6H12O6 जी काही आहे, तर हे C6H12O6 काय हो, ग्लुकोज आहे. त्याच्यासोबत कोण तयार होतं माहितीये का, सहा ऑक्सिजन आणि 6 H2O. येस, आता हे बघू हे कसं होतं बघू. येस, चलो ओके. 6 ऑक्सिजन आणि 6 H2O म्हणजे मी आता थोड्या वेळा खाली एक ट्रान्सपायरेशन सांगितलं होतं बघा. ट्रान्सपायरेशन मी काय सांगितलं तुम्हाला, येस, ट्रान्सपायरेशन काय सांगितलं होतं, प्रकाश म्हणजे ह्याच्यातून बाहेर पाणी पडणं. कोणामधून पाणी पडणं, पानामधून बाहेर पाणी पडणं. म्हणजे पानामधून बाहेर पाणी जे पडतं ना ते कोणामुळे पडतं, फोटोसिंथेसिसमुळे. म्हणून एक वाक्य लिहून घ्या, एक वाक्य देतो तुम्हाला, ट्रान्सपायरेशन इज द बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. ट्रान्सपायरेशन इज द बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रान्सपायरेशन इज द बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. लिहून घ्या, परत सांगतोय, लिहून घ्या. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, बघा फोटोसिंथेसिस बद्दल हे कळलं. आता फोटोसिंथेसिस मध्ये बाहेर पडणारा ऑक्सिजन कोणापासून मिळतो, MCQ लिहून घ्या, लगेच लिहून घ्या. म्हणजे इथं लिहून घ्या, आता बस ते पेन वही नका घेऊ, परवाच्या दिवशी एक्झाम आहे, इथं लिहायचं आपल्याला डायरेक्ट. येस, काय लिहायचंय, प्रकाश संश्लेषणात बाहेर पडणारा ऑक्सिजन डॅश डॅश पासून मिळतो. तो कोणापासून मिळतो, तर तो ऑक्सिजन मिळतो पाण्यापासून, पूर्णपणे पाण्यापासून. ओके, ऑक्सिजन कुठून मिळतो, पूर्णपणे पाण्यापासून. हे आपल्याला काही महत्वाचे MCQ इथून कव्हर झाले पाहिजे. ओके, आता दुसरं एक सगळ्यात महत्वाचं, ऑक्सिडेशन रिडक्शन. येस, ऑक्सिडेशन रिडक्शन. चलो, स्लाइड सुरू झालेली आहे, थोडासा डिस्टर्ब झाल्याबद्दल क्षमस्व. चला, CO2 H2O हे किती असतात माहितीये का, इथं 6 आणि इथं 12च लिहायचं बरं का. कोणी जर 6 लिहिलं रे, येस, चुकले मग. इथं 12च लिहायचं आणि याचं रूपांतर कशात होतं माहितीये का, C6H12O6 प्लस 6 ऑक्सिजन प्लस 6 H2O बॅलेन्स. ह्याला म्हणतात कम्प्लिटली बॅलेन्स रिएक्शन. म्हणून असा प्रश्न विचारला जाईल की कोणती कम्प्लीट बॅलेन्स रिएक्शन आहे, असा प्रश्न विचारला जाईल कोणती कम्प्लीट बॅलेन्स रिएक्शन आहे. तर दिस इज द कम्प्लीट बॅलेन्स रिएक्शन, ज्याच्यामध्ये 6 CO2 12 H2O बाहेर पडलेत. आता नीट लक्षात ठेवा, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यातून हायड्रोजन बाहेर पडतो, किती हायड्रोजन बाहेर पडतात, 12. हायड्रोजन बाहेर पडणं म्हणजे ऑक्सिडेशन, हायड्रोजन बाहेर पडणं म्हणजे ऑक्सिडेशन, हायड्रोजन बाहेर पडणं म्हणजे ऑक्सिडेशन. ऑक्सिजन ऍड होणं किंवा हायड्रोजन बाहेर पडणं ह्याला ऑक्सिडेशन असं म्हणतात. आणि परत एकदा एक बाब लक्षात ठेवा मित्रांनो, 12 H2O मधून 12 H2 बाहेर पडतात म्हणजे पाण्याचं ऑक्सिडेशन होतं. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पाण्याचं ऑक्सिडेशन होतं आणि 6 O2 बाहेर पडतात. पाण्याचं फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं, पाण्याचं ऑक्सिडेशन. बस सिंपल लिहून घ्या, येस, पाण्याचं ऑक्सिडेशन. आणि हे 12 H2 ह्याच्यात ऍड होतात. ऍड काय व्हायलंय, H2 हायड्रोजन. हायड्रोजन ऍड होणं म्हणजे रिडक्शन. हायड्रोजन ऍड होणं म्हणजे रिडक्शन. येस, काय हो, रिडक्शन. हायड्रोजन ऍड होणं म्हणजे काय, रिडक्शन. म्हणून CO2 चं रिडक्शन होतं. कोणाचं रिडक्शन होतं, CO2 रिडक्शन होतं, हे लक्षात घ्या. आणि CO2 रिडक्शन होऊन कोण तयार झालंय, C6H12O6. C6H12O6 कोणाचा प्रोडक्ट, रिडक्शनचा की ऑक्सिडेशनचा, रिडक्शनचा की ऑक्सिडेशनचा, मी सांगतो रिडक्शनचा. येस, रिडक्शनचा. हा कोणाचा, ऑक्सिडेशनचा. आलं का लक्षात. आणि हा आहे बाय प्रोडक्ट, यालाच आम्ही ट्रान्सपायरेशन म्हणतो, यालाच आम्ही ट्रान्सपायरेशन म्हणतो. येस, यालाच आम्ही काय म्हणतो, ट्रान्सपायरेशन असं म्हणतो. हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. येस, चलो, कळालं का रे, काही डाऊट आहे का, तुमचा डाऊट काही जरी असला तरी मला सांगा. येस, चलो, राईट, येस, ओके. आणखीन एक बाब मी सांगू करे, येस, तुम्ही सांगितली आता मला, तर ती म्हणजे फोटोसिंथेसिस इज द एंडोथर्मिक रिएक्शन. फोटोसिंथेसिस काय, एंडोथर्मिक रिएक्शन आहे. फोटोसिंथेसिस काय, एंडोथर्मिक रिएक्शन. चलो, 54 नंबर, C3 C4 प्लांट म्हणजे काय, हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. प्रकाश संश्लेषणानुसार, ओके, कशानुसार, फोटोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस नुसार दोन प्रकारच्या वनस्पती घडतात. कशानुसार, फोटोसिंथेसिस कशा, बघा, फोटोसिंथेसिस मध्ये दोन रिएक्शन असतात, एकाला लाईट रिएक्शन म्हणतात, एकाला डार्क रिएक्शन म्हणतात. लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन, लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन. लाईट रिएक्शन म्हणजे ज्या ज्या प्रकाश संश्लेषणाच्या भागासाठी कशाची आवश्यकता आहे, प्रकाशाची आवश्यकता आहे. जिथं हा H2O, नीट बघा रे, जिथं हा H2O स्प्लिट होतो आणि कशात रूपांतरित होतो, ऑक्सिजन मध्ये. म्हणून प्रकाश संश्लेषणात लाईट रिएक्शन म्हणजे काय, पाण्याचे विभाजन. येस,
परत एकदा लक्षात घ्या, प्रकाश संश्लेषणात लाईट रिएक्शन म्हणजे काय, पाणी विभाजित होणे आणि विभाजित झाल्या त्याचं ऑक्सिजन बाहेर पडणे ह्याला लाईट रिएक्शन म्हटले. आणि डार्क रिएक्शन म्हणजे काय, नीट बघा रे, डार्क रिएक्शन म्हणजे काय तर CO2 चं रूपांतर C6H12O6 मध्ये होणे. CO2 चं रूपांतर C6H12O6 मध्ये होणे याला डार्क रिएक्शन म्हणतात. का म्हणले असं डार्क, कारण हे होण्यासाठी कशाची आवश्यकता नाही, हे होण्यासाठी कशाची आवश्यकता नाही, प्रकाशाची आवश्यकता नाही, हे होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता अजिबात नाहीये म्हणून ह्याला डार्क रिएक्शन म्हटले. हे होण्यासाठी प्रकाश लागतो ह्याला लाईट रिएक्शन म्हटले. आता परत नीट बघा, येस नेहमीच नीट बघा, कुठं इकडे तिकडे बघायचं नाही. येस याच्यानुसार दोन प्रकारचे वनस्पती निर्माण झाल्यात, C3 वनस्पती, C4 वनस्पती. C3 आणि C4 ह्या वनस्पती कशानुसार तयार झाल्यात मित्रांनो, फोटोसिंथेसिसच्या डार्क फेज नुसार तयार झाल्यात. शेवटी तरी C6 तयार होणार आहे, नीट बघा नीट बघा नीट बघा, शेवटी काय तयार होणार आहे, C6. C6 म्हणजे काय, 6 कार्बन. C3 म्हणजे काय, 3 कार्बन. C4 म्हणजे काय, 4 कार्बन. म्हणजे डार्क रिएक्शन मधून जो कोणता वनस्पती, बघा नीट आहे का, फक्त एक छोटासा वेळ घेतो तुमचा मी, डार्क रिएक्शन मध्ये जो जी कोणती वनस्पती ग्लुकोज तयार करण्यापूर्वी प्रथम पदार्थ 3 कार्बनचा तयार करते त्याला C3 वनस्पती म्हटले, आणि 4 कार्बनचा तयार करते त्याला C4 वनस्पती म्हटले. शेवटी याला पण हाच व्हायचंय आणि याला पण हाच व्हायचंय, याच्यात काही डाऊट नाही. आम्ही मका बघा, ऊस बघा, गहू बघा, ज्वारी बघा, बाजरी बघा, तुमच्यात ग्लुकोज आहेच की कोणा ना कोणाच्या सानिध्यात, आलं का लक्षात. पण पहिला पदार्थ कोणता तयार होतो यानुसार वर्गीकरण केलंय. म्हणून C3 आणि C4 प्लांट हे कशानुसार पडलेत, डार्क रिएक्शन नुसार. राईट डाऊन हे सगळ्यात महत्वाचं एमसीक्यू. दुसरा महत्वाचं एमसीक्यू काय, उदाहरण सांगा, C3 आणि C4 चं उदाहरण सांगा. C3 मध्ये लक्षात ठेवा गहू, यस तांदूळ, लक्षात ठेवायचंय बाबा, बस विसरायचं नाही. C4 मध्ये काय लक्षात ठेवताल तुम्ही, मका, ऊस, येस स्टँडर्ड एक्झाम्पल, जगातले सगळ्यात स्टँडर्ड एक्झाम्पल, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा. येस विश्वास तुम्हाला ठेवावाच लागेल, येस विश्वासावर चाललंय आपलं सगळं, राईट येते. चलो नेक्स्ट बघा, श्वसन अभिक्रिया व येणारे प्रश्न. श्वसन अभिक्रिया म्हणजे वनस्पती आणि प्राणी या दोघातली कॉमन, त्याला सेल्युलर रेस्पायरेशन असं म्हणतात. बघूया पुढे काय दिले का, येस ओके. श्वसन अभिक्रिया म्हटले ना, C6H12O6 प्लस 6 ऑक्सिजन, याचं रूपांतर होतं 6 CO2 प्लस 6 H2O प्लस 38 ATP. येस किती ATP, 38 ATP. बघा श्वसनामध्ये एकूण 38 ATP तयार होतात एका ग्लुकोज मॉलिक्युल पासून. लिहून घ्या, एका ग्लुकोज पासून 38 ATP, एका सुक्रोज पासून किती, 60, कारण सुक्रोज मध्ये दोघ जण असतात, एक ग्लुकोज आणि एक फ्रक्टोज, त्यामुळे सुक्रोज मध्ये किती, 60 ATP. या सुक्रोज मध्ये किती, 60 ATP, ग्लुकोज मध्ये किती, 38 ATP. एका ग्लुकोज पासून किती ATP मिळतात, 38. पण ते कसे, एरोबिक रेस्पायरेशन, एरोबिक म्हणजे ऑक्सिश्वसनानं, येस. त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. आता ही रिएक्शन जी आहे ती एक्झोथर्मिक आहे प्रॉपर, कसली रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक आहे. येस ही कशी रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. एक्झो म्हणजे बाहेर ऊर्जा काढणं, बाहेर 38 ATP स्वरूपात काढली, एक्झोथर्मिक. येस दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस एक्झोथर्मिक. आता एक मात्र महत्वाचं वाक्य देणार आहे बरं का, इथून पुढे सगळे आता हे आतापर्यंत गणले असते ह्या प्रश्नामध्ये, आता सरळ सरळ म्हणतो गणले असते का, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे रेस्पायरेशन ऑक्सिडेशन का रे, नाही. येस तर बघा, तर येस रेस्पायरेशन इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन लाईक फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रमाणे रेस्पायरेशन ही सुद्धा एक रेडॉक्स अभिक्रिया आहे, हे परत एकदा लक्षात घ्या. रेडॉक्स अभिक्रिया कोणती, फोटोसिंथेसिस आणि रेस्पायरेशन का, नको आता वेळ नाही माझ्याकडे थोडा. येस चलो नेक्स्ट, ग्लायकोलायसिस क्रेब सायकल ETS महत्वाचे एमसीक्यू. ग्लायकोलायसिस म्हणजे काय, C6H12O6 रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये होणे. कशात होणं, पायरुविक ऍसिड मध्ये होणं, याला म्हणतात हा 6 कार्बनचा आहे बरोबर, आणि हा किती कार्बनचा आहे, 3 कार्बनचा. पण किती पायरुविक ऍसिड तयार होतात, 2, विसरायचं नाही, किती पायरुविक ऍसिड तयार होतात, 2. म्हणून C6H12O6 रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये होते याला ग्लायकोलायसिस म्हणतात. हे कुठं घडतं, सायटोप्लाझम, हे जगातल्या सगळ्या सजीवांमध्ये असतं. ग्लायकोलायसिस इज द मस्ट प्रोसेस और सगळ्या सेलमध्ये, जगातला जीवाणू असू द्या, मी असू द्या, तुम्ही असू द्या, आई वडील, आई वडील म्हणजे आपण माणसे सोड द्या, दुसरा प्राणी असू द्या, वनस्पती असू द्या, कवक असू द्या, कोणीही असू द्या, जगातल्या प्रत्येक सजीवामध्ये ग्लायकोलायसिस असतंच. म्हणून आपल्या शरीरात विना ऑक्सिडेशन होतं का, होय. हे तर उत्तर सरळ सरळ काय द्यायचं मित्रांनो, होय, आपल्या शरीरात विना ऑक्सिडेशन होतं.
येस आपल्या शरीरात एनएरोबिक रेस्पिरेशन होतं, याला ग्लायकोलायसिस म्हटलं, ग्लायकोलायसिस एवढेच एमसीक्यू, बस जास्त एटीपी तयार होत नाही एवढं लक्षात ठेवा. आता ग्लायकोलायसिस झाल्यावर पुढचा टप्पा काय असतो, क्रेब्स सायकल. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ रेस्पिरेशन, असा जर प्रश्न विचारला, करेक्ट सिक्वेन्स पहिल्यांदा सांगायचं ग्लायकोलायसिस, दुसऱ्यांदा सांगायचं क्रेब्स सायकल, आणि तिसऱ्यांदा सांगायचं ईटीएस. पहिलं ग्लायकोलाइस होतं, दुसरी क्रेब्स सायकल होती, आणि तिसरं ईटीएस होतं. हे विसरायचं नाही, हे विसरायचं नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. पहिली प्रोसेस झाली, दुसरी प्रोसेस काय असते, प्रायमरी कॅटलिस्ट रूपांतर अंतिमता CO2 आणि H2O मध्ये करणं. येस, याला म्हणतात क्रेब्स सायकल, याला म्हणतात क्रेब्स सायकल. पण क्रेब्स सायकल मात्र कशी आहे, एरोबिक. क्रेब्स सायकल मात्र कशी आहे, एरोबिक. क्रेब्स सायकल कशी आहे, एरोबिक. येस, आवाज ब्रेक होतोय, ओके आवाज ब्रेक होतोय, ठीक आहे चेक करा. नाही हे बघा स्पीड, व्हिडिओ क्लिअरिटी ओके, येस नाही काही नाही हरकत नाही, ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 2 मिनिटं द्या मला, येस तेवढ्यात काय आवाज तरी जायला पाहिजे. तर बघा आवाज ब्रेक होतोय, परत एकदा चेक करा, ओके परत एकदा चेक करा. आवाज येतोय, येतोय, येस ओबीस ओबीस ओपन करा, आवाज येतोय, येस ओके. आवाज इकडून क्लिअर आहे, नेटची स्पीड पण क्लिअर आहे, येस बघितलं येत नाही, येत नाही, ओके आवाज आता बघा चेक करा. आता आम्ही करत थोडस एक करेक्शन केले, बघा एकदा चेक करा, चेक करा, चेक करा, आवाज येतोय, येस आता चेक करा, मला सांगा आवाज येतोय का, येतोय का, येतोय, येस ओके चलो गुड. तर कंटिन्यू करूया, आवाज येतोय म्हणताय तुम्ही, ठीक आहे ओके चलो. येस ब्रेक होतोय, येस अडकतोय, ओके आवाज तर अडकायला नाही पाहिजे, येस बॅटरी चेक करू, याची बॅटरी चेक करू, ओके नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम इथून तर कसलाच प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. काही लोकांना येतोय असं म्हणतायत, काही लोकांना ब्रेक येतोय, चलो काही प्रॉब्लेम नाही, थोडासा ऍडजस्ट करा, येस चलो. तर एवढ्या भेटलाय तेवढ्या वेळ सबस्क्राईब करून घ्या चॅनल, ज्यांनी राहिले त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, ओके. आणि ज्यांनी केलेलं आहे या दोन ते तीन दिवसामध्ये तुमचा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय, ह्या प्रतिसादामुळे माझ्यात आणि ऑलरेडी एनर्जी आहे, पण त्या एनर्जीला डायरेक्ट बूस्ट झालाय, येस. त्यामुळे हा प्रतिसाद कायम तुमचा असा राहू द्या, माझा पण नेहमी 100% राहील, येस. चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करा. उद्या सुद्धा लेक्चर होणार आहे, उद्या सायंकाळी दुपारी 4 वाजता, बघा 2 लेक्चर उद्या फार महत्वाचे घेतोय मी, 4 वाजता आणि संध्याकाळी 8:30. मला माहिती आहे एक्झामच्या आधल्या दिवशी कोणी अभ्यास करत नाही आणि अभ्यास खूप जास्त लोड घेऊन केला पण नाही पाहिजे, त्यामुळे 4 वाजता सांगणार आहे की अटेम्प्ट स्ट्रॅटर्जी कशी असावी, स्पेशली सायन्स, फोकस माझा सायन्सवर असतो. ओव्हरऑल पण मी तुम्हाला बोलणार आहे, पण ओव्हरऑल माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा असं मी कधीच म्हणत नाही. विज्ञानच्या बाबतीत ठेवाच लावायचं सर, येस. पण ओव्हरऑल पण एक माझा अनुभव तुमच्या समोर शेअर करणार आहे 4 वाजता उद्या दुपारी. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या चॅट मध्ये तुम्हाला शारदा अकॅडमी तर्फे देण्यात येईल. उद्या संध्याकाळी 8:30 8:30 एक 45 मिनिटाचं मला प्राण्यांचं वर्गीकरण घ्यायचंय. बरेच विद्यार्थी म्हणतात सर प्राण्यांचं वर्गीकरण घ्या, प्राण्यांचं वर्गीकरण घेतो. बरेच विद्यार्थी आरोग्यशास्त्र घ्या म्हणतात. मला एक तुम्हाला सांगायचं मित्रांनो की आरोग्यशास्त्र प्रश्न आला तर येतो नाही तर नाही, येस. मला माहिती की तुम्हाला काय घ्यायचं काय नाही, मला कळतं ना की मला उलट तुम्हाला जास्त फायदा करून द्यायचा आहे. उद्या तुम्ही मला म्हटलं पाहिजे नाही नाही सर तुमच्या लेक्चर मधून खूप फायदा झाला आम्हाला, येस हे मला पाहिजे. तर आरोग्यशास्त्र घ्यायला पाहिजे होतं पण थोडासा लेट झाला मला, कारण बाकीच्या थोड्याशा एक अडचणीमुळे थोडासा लेट झाला. परंतु हे एक्झाम झाल्यानंतर जे काही इतर एक्झाम साठी कोणी जॉईन झाले आता त्यांच्यासाठी मात्र मी नक्कीच घेईल, याबद्दल काही डाऊट नाही, येस. आवाज क्लिअरली येतोय, स्पष्ट येतच नाही आवाज, काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, ओके ठीक परत जोडाय, काय प्रॉब्लेम आहे, तुके मारायचा जुगाड विचारतात अजय सर, येस येते का काही नाही, परत कनेक्ट करा, ह्याला ह्याला हे डिस्कनेक्ट झालं होतं, कनेक्ट झाले का बघा एकदा, हा
बघा बरं, आता आवाज येतोय का? आता आवाज येतोय का? बघा आता आवाज येतोय का? आता आवाज येतोय का? पाणी पिलं बरं का आज? येस, पाणी पिल्यामुळे बहुतेक ब्रेक होते. आता पाणी घेतलेलं आहे तर आता आवाज यायला पाहिजे. येतोय, क्लिअर आहे? वा, येस, बरोबर आहे, पाण्याचाच इश्यू होता. ओके, येस, येतोय. नाही नाही, बाकी काही नाही शुभम, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं टेक्निकली क्लिअर आहे. आवाज येतोय आता? येस, आवाज येतोय? येस, येतोय, येतोय. ओके, गुड. चलो परत एकदा स्टार्ट करू. उद्या 8:30 प्राण्यांचं वर्गीकरण आणि उद्या 4:00 अटेम्प्ट, ह्या दोन्ही गोष्टी. येस, तुक्के मारायचे का नाही मारायचे, कसे मारायचे, मारायची की नाही हे, आणि कोणी मारायचे, येस ठरतंय आपल्याकडे. एक आहेत ना सगळे, कॅटेगरी वाईज आपण डिवाइड करू उद्या. येस, उद्या 4:00 आपण जॉईन करा, उद्या पाहू. चला लवकर या इकडे. चला, पायरिक ऍसिड रूपांतर CO2 आणि H2 मध्ये करणे, ह्याला क्रेब सायकल म्हणतात. क्रेब सायकल ही एरोबिक असते आणि क्रेब सायकल ही माइटोकॉन्ड्रिया मध्ये होते. बघा, नीट लक्षात ठेवा, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. माइटोकॉन्ड्रिया मध्ये क्रेब सायकल होते, लिहून घ्या. माइटोकॉन्ड्रिया मध्ये क्रेब सायकल होते, माइटोकॉन्ड्रिया मध्ये क्रेब सायकल होते. येस, ओके. चलो नेक्स्ट, नेक्स्ट काय? ETS. नेक्स्ट काय? ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. येस, नेक्स्ट काय? ETS, ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ही सुद्धा कुठं होते? माइटोकॉन्ड्रिया मध्ये. ही सुद्धा कोणती कुठं होते? माइटोकॉन्ड्रिया मध्ये. आता प्रश्न लिहून घ्या, ETS वर कसा प्रश्न येईल? ETS वर कसा प्रश्न येईल? अरे ETS वर असा प्रश्न येईल की विच ऑफ द फॉलोइंग इज एनर्जी ड्रेनिंग प्रोसेस ऑफ द रेस्पायरेशन. इंग्रजीत सांगतो जरा, कारण इंग्रजीत बनलेले प्रश्न आहेत, आलेले प्रश्न आहेत, MPSC चोरते ते प्रश्न, म्हणून आपण ते इंग्रजीत मी पहिल्यांदा सांगतोय. आता लक्षात घ्या, ह्याला मराठीत कसं म्हणता येईल? खालील पैकी श्वसनाची कोणती प्रक्रिया खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळवते, किंवा ऊर्जेचं इंजिन कोणत्या प्रोसेसला ओळखलं जातं? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मधून तब्बल 32 ते, बघा नीट ऐका, 32 ते 34 ATP मिळतात. 32 ते 34 ATP मिळतात, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता ह्याच्यावरच मी एक पॉइंट इथं क्लिअर करणार आहे सगळ्यांचा. परत एकदा लक्षात घ्या, NADH2 नावाचा एक घटक असतो, NADH2 पासून 3 ATP मिळतात. डायरेक्ट पाठ करा, मी काय म्हणतोय कन्सेप्टवर मला जायचं नाही. बघा, एका NADH2 पासून 3 ATP मिळतात आणि एका FADH2 पासून 2 ATP मिळतात. येस, एका FADH2 पासून 2 ATP मिळतात, एका NADH2 पासून 3 ATP मिळतात. पाठ पाठ पाठ. चलो नेक्स्ट, वनस्पतीमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार व जोड्या लावा. वनस्पतीमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार, अलैंगिक प्रजननाच्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्वाचं दोन गोष्टी असतात. बघा, मी इथं लिहितो अलैंगिक प्रजनन इन प्लांट, किंवा वनस्पतीमधलं अलैंगिक प्रजनन. एक असतं नैसर्गिक, येस, एक असतं नैसर्गिक आणि एक असतं कृत्रिम. येस, एक असतं कृत्रिम. येस, बघा दोन प्रकारचे अलैंगिक प्रजनन असतात. नैसर्गिक म्हणजे काय? हो, बटाटा. बटाट्याची लागवड करणे म्हणजे कशाची लागवड करणे? होय, उत्तर लिहायचं स्टेम प्रोपॅगेशन. उत्तर लिहायचं स्टेम प्रोपॅगेशन. उत्तर लिहायचं स्टेम प्रोपॅगेशन. ह्याला म्हणतात शाकीय प्रजनन. ह्याला काय म्हणतात? शाकीय प्रजनन. बघा नीट ऐका, शाकीय प्रजनन म्हणजे काय? येस, गुड. येस, आवाज येतोय क्लिअर मला? ओके, आवाज प्रॉब्लेम परत आहे? क्लिअर आहे? ओके ना, क्लिअर आहे आवाज? ओके, ठीक आहे, काय आला प्रॉब्लेम तुम्हाला सांगा समोरून. येस, स्टेम प्रोपॅगेशन. येस, बटाटा. येस, बटाटा हा स्टेम प्रोपॅगेशन वाढवला जातो, मुळा नाही, रूट नाही, स्टेम प्रोपॅगेशन. येस, त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय, ऊस. ऊस हे स्टेम प्रोपॅगेशनचंच उदाहरण आहे. ऊस हे सुद्धा स्टेम प्रोपॅगेशनचंच उदाहरण आहे, पण रूट प्रोपॅगेशन कोणाला म्हणायचं? रताळ. येस, रताळ्याला काय म्हणायचं? रूट प्रोपॅगेशन. हे अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत. कृत्रिम मध्ये गेलं ना मित्रांनो, ग्राफ्टिंग म्हणतात. बघा, ग्राफ्टिंग, ग्राफ्टिंग. येस, ग्राफ्टिंग म्हणजे काय? ग्राफ्टिंग म्हणजे एक खोड घ्यायचं, एक मूळ घ्यायचं जोडायचं. येस, एक खोड घ्यायचं, एक मूळ घ्यायचं जोडायचं. येस, ह्याला काय म्हणतात? ग्राफ्टिंग. हे एक अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे, ज्याला आपण कलम करणे म्हणतो. येस, आणि कलम करण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहितीये का? कटिंग. येस, ग्राफ्टिंग म्हणजे खोड आणि मूळ एकमेकाला जोडणे, खोड आणि मूळ एकमेकाला जोडणे. येस, ओके, क्लिअर सर? ओके, ठीक आहे. चलो, हे अलैंगिक प्रकारच्या जोड्या आहेत. नेक्स्ट बघा, फुलांचे भाग व त्यांची वैशिष्ट्ये. फुलांचे भागामध्ये 4 भाग असतात फुलांना, तर 4 भागांना काय म्हणतात? फुलांच्या फ्लोरल वॉल्स. फुलांच्या भागाला इंग्रजीत काय म्हणतात? फ्लोरल वॉल्स. मराठीत म्हणतात मंडळे. येस, फुलांची मंडळे. येस, आता हे फुलांची मंडळे जे असतात ते एक असतात गरजेचे. येस, गरजेचे. नेसेसरी. येस, नेसेसरी. येस, आणि ह्याला असेसरी. येस, म्हणजे असलं तरी चालतंय बाबा, नसलं तरी चालतंय, काही ताण नाही. नेसेसरी म्हणून दोघांचा उल्लेख केला जातो. एकाला म्हणतात अँड्रोसियम. येस,
एंड्रोसियम, नीट पाठ करा। एंड्रोसियम यालाच म्हणतात इंग्रजी मध्ये, दुसरे एक नाव आहे ह्याला स्टेमेन पण म्हणतात। बघा स्टेमेन ह्याच्यात मेन आहे ना, मेन म्हणजे माणूस, माणूस म्हणजे पुरुष, हा पुल्लिंगी भाग आहे। दुसरा आहे गायनोसियम, यस काय रे बाबा गायनोसियम, आणि हा गायनोसियम जो असतो ना, ह्या गायनोसियमला दुसरं नाव आहे कार्पेल, यस कार्पेल। हे दोन गरजेचे आहेत, आता पुरुष आणि स्त्रीच गरजेचे आहे, बाकी काय गरजेचे आहे, यस। आणि ऍक्सेसरी मध्ये काय येतं, ऍक्सेसरी मध्ये येतं सेपल्स आणि पेटल्स। म्हणजे काय माहितीये का, पेटल्स, सेपल्स आणि पेटल्स म्हणजे काय, फुलाच्या पाकळ्या म्हणजे पेटल्स, सेपल्स म्हणजे ज्याचं फुलाच्या खाली एक हिरवा भाग असतो ना, त्या हिरव्या भागाला काय म्हटले, सेपल्स म्हटले। लक्षात येतंय का, सेपल्स पेटल्स हे गरजेचे नाहीत, असले तरी चालतात, नसले तरी चालतात। फुलांची वाढ व्हावी, फुलांपासून फळ निर्माण व्हावं, फळांपासून परत नवीन सजीव निर्माण व्हावं, कारण त्याच्यामध्ये बिया असतात, आणि आमच्या माणसाला जगवावं, खुश करावं, यासाठी हे दोघंच लागतात। म्हणून माणसानंच ठरवून घेतले की हे दोघं गरजेचे, हे दोघं गरजेचे नाही, फार स्वार्थी आहे माणूस, येस। लक्षात येईल वनस्पतीमधील फलन आणि संभाव्य प्रश्न, फर्टिलायझेशनवर काय प्रश्न येईल बघा, फर्टिलायझेशन सगळ्यात महत्वाचं, फर्टिलायझेशनवर काय प्रश्न येईल, आणि हे कशामध्ये असतं, कोणत्या वनस्पती असतं, एंजिओस्पर्म। मी तुम्हाला सांगितलंय ना बघा, 12वी लेवल पर्यंत सुद्धा एंजिओस्पर्म शिकलं जातं, त्यामुळं त्याच्या पुढे जायची गरज नाही। बॉटनी, बॉटनी काय आमचं ग्रॅज्युएशन नाही किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नाही, फक्त 12वी मध्ये एंजिओस्पर्मच दिले। तर का दिले एंजिओस्पर्म, कारण मी म्हटलं काल तुम्हाला आपल्यासाठी कोण महत्वाचं आहे, एंजिओस्पर्मच महत्वाचं आहे, येस। गुड गुड, येस मी परत परत बघतोय की आवाज येतोय नाही येतोय, येस। तर एंजिओस्पर्मच आहे। तर आता बघा एंजिओस्पर्म मध्ये हे फलनावर कसे प्रश्न येतात, फलनावर प्रश्न कसे येतात, इथं एक अंडपेशी असते आणि इथं दोन पेशी असतात, ह्याला सेकंडरी न्यूक्लियस म्हणतात, बघा नीट ऐका, आणि ह्याला अंडपेशी म्हणतात। एक सेल लिहून घ्या, लिहून घ्या म्हणजे माइंड मध्ये, प्रजननात भाग घेणारी, प्रजननात भाग घेणाऱ्या स्त्री पेशी कोणत्या, वनस्पतीमध्ये प्रजननात भाग घेणाऱ्या स्त्री पेशी कोणत्या, दोनच, एकाचं नाव आहे सेकंडरी न्यूक्लियस ज्याला दोन केंद्रक असतात, आणि एकाचं नाव आहे अंडपेशी, बस एमसीक्यू खतम। दुसरा एमसीक्यू, आता दुसरा एमसीक्यू काय, याच्यावर जेव्हा पोलन ग्रेन्स पडतात, बघा नीट ऐका, याच्यावर असे पोलन ग्रेन्स पडतात, काय पडतात, पोलन ग्रेन, काय पडतात, पोलन ग्रेन, काय पडतात, पोलन ग्रेन, म्हणजे जसं आपल्याकडे स्पर्म आहेत तसं वनस्पतीच्या पुरुषांकडे पोलन ग्रेन्स आहेत। तर हे पोलन ग्रेन्स खाली ह्याच्यापर्यंत पोहोचतात, याच्यासोबत एक जोडला जातो, याच्यासोबत एक जोडला जातो, याचं रूपांतर होतं 3N मध्ये, याचं रूपांतर होतं 2N मध्ये, याच्यापासून बी तयार होतं मित्रा, त्या 2N ला नाव दिले झायगोट, पटापट पाठ करा बरं का, ह्याला म्हटलं एंडोस्पर्म, जसं ह्याला झायगोट म्हटलं ह्याला काय म्हटलंय एंडोस्पर्म, आणि ह्याच्यापासून काय तयार होतं सीड कोट। म्हणून हे सर्वांनी लक्षात घ्या, हे दोन प्रजननाचे फर्टिलायझेशनचे प्रोडक्ट आहेत। विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रोडक्ट ऑफ फर्टिलायझेशन, येस विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रोडक्ट ऑफ फर्टिलायझेशन, सीड कोट आणि सीड, सीड कोट कशापासून बनले एंडोस्पर्म, एंडोस्पर्म कशापासून बनले 2N आणि एक पोलन ग्रेन, एक पोलन ग्रेन म्हणण्यापेक्षा पोलन ग्रेन मधला एक मेल गॅमेट, मेल गॅमेट। पोलन तसं बघायला गेलं तर पुरुषांचं वीर्य, येस आपल्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं पुरुषांचं वीर्य ज्याला इंग्रजीमध्ये सीमेन म्हणतो, तसं वनस्पतीमध्ये पोलन ग्रेन, येस मी थोडं जुनं उदाहरण दिलं थोडंच बदला, येस जसं आपल्या पुरुषांमध्ये वीर्य किंवा त्याला सीमेन म्हणतात तसं इकडे पोलन ग्रेन, आणि वीर्यामध्ये काय असतात स्पर्म, तसं इकडे पोलन ग्रेन मध्ये काय असतात त्यांचे स्पर्म, येस त्यांना मेल गॅमेट म्हणतात। चलो इतनाही प्रश्न महत्वाचा आहे, येस। नेक्स्ट वनस्पतीमधील संप्रेरक आणि वन लाइनर, बघा ऑक्झिन, ओके त्यानंतर सायटोकायनिन, जिबेरेलिन, सगळ्यांवर वन लाइनर देतोय रे, फार महत्वाचा, येस। त्याच्यानंतर इथायलिन, वन लाइनर बघा रे, वन लाइनर, येस वनस्पतीचे हार्मोन आणि वन लाइनर ऍप्सिसिक ऍसिड, पहिला वन लाइनर बघा, येस पहिला वन लाइनर, पहिल्या चार हार्मोनला प्रोमोटर म्हणतात, पहिल्या चार हार्मोनला प्रोमोटर म्हणतात, शेवटचा जो आहे तो इनहिबिटर आहे, शेवटचा जो आहे तो इनहिबिटर आहे, याचा अर्थ पहिले चार वाढ घडून आणतात, पाचवा मात्र वृद्धी खुंटवतो, येस वाढ खुंटवतो। त्याच्यानंतर ऑक्झिन, ऑक्झिनला म्हणायचं सेल इलॉंगेशन, सायटोकाइनला म्हणायचं सेल डिव्हिजन, बस डायरेक्ट एक एक एमसीक्यू आहे जोड्या लावा, येस। जिब्रिलला म्हणायचं स्टेम ग्रोथ, स्टेम ग्रोथ, इथिलिनला म्हणतात फ्रूट रॅपिनिंग म्हणजेच फळ पिकणे, येस। आणि ऍप्सिसिक ऍसिडला म्हणतात विल्टिंग ऑफ लिव्ज, विल्टिंग म्हणजे पान गळती, विल्टिंग ऑफ लिव्ज म्हणजे काय पान गळती, बघा रे बघा, येस हे फार महत्वाचं आहे, येस हे सगळ्यांनी लक्षात घ्या, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। काही प्रॉब्लेम आहे का, येस चलो चलो, येस काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, चला। तरी अशा प्रकारे बघा, कालचं बायोलॉजी संपलं रे, आता आपण केमिस्ट्री फिजिक्स काय असते का बघूया, तर केमिस्ट्री चालू करूया आपण, केमिस्ट्रीचे 20 पॉईंट मी महत्वाचे घेतोय,
बघा केमिस्ट्रीचे येतात 3 एमसीक्यू, एकूण येतात 3 एमसीक्यू. माझं मत आहे माझ्या 20 पॉईंट मधून 1 एमसीक्यू यावा आणि फिजिक्स मधून 20 पॉईंट मधून 1 यावा, कल्याण होईल. कारण तुम्ही एवढा तरी अभ्यास केलाय की 1 एमसीक्यू तुम्हाला येईल आणि 1 नाही आला तर काही फरक पडत नाही. आम्हाला 100 पैकी 100 घ्यायचे नाहीत. म्हणजे 3 आणि 3 6 6 पैकी 4 एमसीक्यू ज्याला येतात त्याचे बेस्ट मार्क आहेत. येस. आणि हे बेस्ट मार्काची तयारी आपण लगेच सुरू करूया. शुद्ध आणि अशुद्ध पदार्थ. येस. शुद्ध पदार्थ कोणकोण असतात? एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. येस. एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. अशुद्ध पदार्थ कोणते असतात? मिक्सचर. येस. अशुद्ध पदार्थ हे केमिस्ट्रीच्या भाषेत, बरं का, घडुळाचं पाणी अशुद्ध असतं असं म्हणायचं नाही. प्युअर पाणी सुद्धा अशुद्ध असतं केमिस्ट्रीच्या भाषेत. म्हणजे बिस्लरी जरी लिहिली नाही तरी चालतंय. आता बिस्लरीची जाहिरात करतोय, त्यांचं नंतर बघू आपण. येस. बिस्लरी जरी लिहिलं ना मी इथं तरी सुद्धा हे अशुद्ध पदार्थ आहे केमिस्ट्रीच्या भाषेत. किनलेल्या बिस्लरीला काय ऑक्सिरिचल्या भरमसाठ ब्रँड आहेत. म्हणजे प्युअर मिनरल वॉटर जरी घेतलं ना तरी अशुद्ध आहे केमिस्ट्रीच्या भाषेत. सॉरी जरा थोडस जास्त झालं. येस. पाणी नाही इथं, हवा म्हणायचं होतं मला. येस. पाणी हा कंपाऊंड आहे. सॉरी सॉरी परत एकदा लेक्चर सुरू करू. लेक्चरला मध्येच येऊन जाऊ नका रे बाबा. एवढ्याच पॉईंट वाचून जायचे, परत मग एक्झामला जाऊन चुकायचे आणि भस्के सरना एक मार्क घातला म्हणायचे. येस. असलं करू नका. कारण सध्या आता माझ्या फ्लो मध्ये माझ्या माइंड मध्ये अख्खं केमिस्ट्री वर आले, त्यामुळे डायरेक्ट पाणी वर आलं आणि गेलं तिकडं. येस. त्यामुळे थोडस इथं टिकून राहा एवढंच मला म्हणायचे. येस. लक्षात येते. पाणी, पाणी हा कंपाऊंड आहे, पाणी शुद्ध आहे. चला बिस्लरी बिस्लरी ते आता विसरून जा. चला हवा, हवा हवा मात्र अशुद्ध पदार्थ आहे. कारण हवेला फॉर्म्युला नाही. ज्याला फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युल्याने दर्शवला जातो, त्याच्यानंतर दूध, रक्त हे सगळे कसे आहेत? मिक्सर आहेत. इवन इथं लक्षात ठेवा स्टील, लक्षात ठेवा स्टील. त्याच्यानंतर आणखीन काय लिहू शकता? आलॉय. सगळे आलॉय. आलॉय म्हणजे काय? संमिश्र. ब्रॉन्झ, पितळ, ब्रास, येस, जे काय आहेत ना हे सगळे आलॉय काय आहेत? अशुद्ध आहेत. आणि इकडे कोण कोण येतं? तुम्हाला लोह विचारलं. लोह म्हणजे लोखंड. लोखंड हा शुद्ध आहे पण तांबे हा अशुद्ध आहे. लोखंड हा शुद्ध आहे पण तांबे हा अशुद्ध आहे. तर तांबे नाही, पितळ हा शुद्ध आहे. येस. पितळ जो जो संमिश्र असतो, नीट ऐका, जो जो संमिश्र असतो, संमिश्र जो जो आलॉय असतो, आलॉय तो अशुद्ध असतो. आणि जो जो धातू किंवा अधातू असतो तो शुद्ध असतो. म्हणून लोह हा शुद्ध पदार्थ आहे पण स्टील हा अशुद्ध आहे. तांबे म्हणजे कॉपर हा शुद्ध आहे परंतु पितळ हा अशुद्ध आहे. आता हे झाले मूलद्रव्य. कंपाऊंड. आता साखर, साखर शुद्ध आहे का अशुद्ध आहे? साखर शुद्ध आहे का अशुद्ध आहे? तर साखर सुद्धा काय आहे? शुद्ध पदार्थ आहे. कारण त्याला फॉर्म्युला आहे. साखरेला फॉर्म्युला आहे ना, C12H22O11. हा साखरेचा फॉर्म्युला आहे, C12H22O11. ह्याला सुक्रोज म्हणतात. हा साखरेचा फॉर्म्युला आहे. लक्षात येते. त्यामुळं ही बाब सगळ्यांनी लक्षात घ्यायची. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. चलो चल नेक्स्ट. आवर्त सारणीत अणूचा आकार. आवर्त सारणीत अणूचा आकार. आता आवर्त सारणी इथं मी देतो. येस. चला आपल्याकडे खूप सोयी सुविधा आहेत. येस. बघा ही आवर्त सारणी दिसतीये समोर तुम्हाला. आवर्त सारणीत अणूचा आकार. आवर्त सारणी नीट दिसतीये का? बघा आवर्त सारणीमध्ये आता नीट आहे का? आता आवर्त सारणीत नीट आहे का? बघा दिसत नाही असं म्हणू नका. दिसतंय का? सॉरी ठीक आहे. असो बघा हा एक आहे, 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 हा एक आहे. ज्या आडव्या ओळी असतात आडव्या ओळींना पिरियड्स म्हणतात. येस. आडव्या ओळींना काय म्हणतात? पिरियड्स. हे असे आडवे पिरियड्स आहेत. येस. हा पहिला पिरियड, हा दुसरा पिरियड, हा तिसरा पिरियड, हा चौथा पिरियड, पाचवा, सहावा आणि सातवा, असे 7 पिरियड आहेत आपल्या पिरियड टेबलमध्ये. मग अलॉंग द पिरियड अणूचा आकार कसा असतो? बदलतो का? आता नीट बघा, नीट बघा. एक मी काय करतो? सोडियम घेतो, एक पोटॅशियम घेतो. येस. ओके. बघा एक सोडियम घेतलाय, एक पोटॅशियम घेतलाय, एका खाली एक असतात. आता सोडियम आणि पोटॅशियम कसे असतात ते मी इथं दाखवतो. येस. सोडियम आणि पोटॅशियम कसे असतात ते इथं बघा. एक इथं सोडियम आहे. येस. आणि त्याच्या खाली कोण आहे? पोटॅशियम. सोडियम कितव्या वर्गात आहे?
कितव्या पीरियड मध्ये तिसऱ्या पोटॅशियम कितव्या आहे चार मी दिसलो नाही तरी चालतं हे दिसलं पाहिजे हा तिसऱ्यात आहे हा चौथ्यात आहे बरोबर कळते का हा तिसऱ्यात आहे हा चौथ्यात आहे म्हणून जसजसं पीरियड वाढत जातो तसं तसं त्याच्या आकार वाढत जातो दिसतंय हा तिसऱ्या पीरियड मध्ये येतो म्हणजे आकार छोटा आहे ह्याचा मोठा आहे लिहून घ्या येस जसजसं पीरियड बदलत जाईल तसं तसं आकार वाढत जातो म्हणून एकाच गणांमध्ये कारण हा एक गण आहे ना येस उभा काय असतो गण उभा काय असतो घन म्हणून एकाच गणात वरून खाली गेले असता अणूचा आकार वाढतो हे त्रिकालबाधित सत्य वाक्य आहे एकाच गणात वरून खाली गेले असता अणूचा आकार वाढतो एकाच गणात वरून खाली गेले असता वरून खाली गेले असता आकार वाढतो वाढतो म्हणजे वाढतो ह्याच्यात कसल्याही प्रकारचा बदल होत नाही येस लक्षात येते आता असं का होतं कारण आता हे दुसरंही लक्षात ठेवा एखादा मूलद्रव्य ज्या आवर्तनात आहे एखादा मूलद्रव्य ज्या आवर्तनात आहे त्या आवर्तनाचा क्रमांक म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या कक्षेचा क्रमांक चाललंय का डोक्यात बघा एकदा येस हे थोडं केमिस्ट्री अवघड असते तरी पण मी नीट समजून सांगतोय एखादा कोणताही मूलद्रव्य ज्या आवर्तनात आहे त्या आवर्तनाचा क्रमांक म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या कक्षेचा क्रमांक उदाहरणार्थ सोडियम येतो तिसऱ्या आवर्तनात सोडियमकडे कक्षा किती तीन पोटॅशियम येतो चौथ्या आवर्तनात पोटॅशियमकडे कक्षा किती चार लक्षात येते किती कक्षा एक दोन तीन एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे वाक्य काय एखादा मूलद्रव्य ज्या आवर्तनात येतो तो आवर्तन क्रमांक म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या कक्षेचा क्रमांक नंबर ऑफ ऑर्बिट इज इक्वल टू यंत नंबर ऑफ ऑर्बिट इज इक्वल टू द पीरियड ऑफ दॅट इलिमेंट येस कळतंय समजतंय येस ओके चलो तर हे झालं पीरियडच्या बाबतीत ओके आता आता एक बाब मला इथं सांगायची आहे जी सर्वांना लक्षात आलीच पाहिजे आता व्हाट अबाउट द एकच पिरियड आता तीन नंबरचा पिरियड आहे इथं सोडियम आहे त्याच्या बाजूला मॅग्नेशियम आहे येस थोडस दूर अल्युमिनियम येतो जरा दूर आहे पण जाऊ द्या येस अल्युमिनियम सॉरी अल्युमिनियम लावूनच आहे सिलिकॉन दूर आहे येस सिलिकॉन दूर आहे अल्युमिनियम लावून समजा एका बाजूला एक अशी लावलेली आहे एकाच आवर्तनात ही डावी बाजू असते आवर्तनाची ही डावी बाजू असते आणि ही उजवी बाजू असते एकाच आवर्तनात डावीकडून उजवीकडे जर गेलं तर काय होईल येस एकाच आवर्तनात डावीकडून उजवीकडे गेलं तर काय होईल डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे गेलं तर काय होईल काय होईल काय होईल सगळ्यांकडे तीनच कक्षा राहणार ना ह्याच्याकडे तीन ह्याच्याकडे तीन ह्याच्याकडे कारण एकाच आवर्तनात येणाऱ्या कक्षेची संख्या सारखी हे तर वाक्य मी आधीच सांगितलं मग आकारामध्ये फरक पडतो का हो लिहून घ्या लिहून घ्या डावीकडून उजवीकडे जाताना आकार कमी होतो डावीकडून उजवीकडे जाताना आकार कमी होतो लिहून घ्या आता मला ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायची इच्छा खूप आहे पण ठीक आहे देतो थोडंफार कारण गरजेचं आहे काय होतं मित्रा इथं सोडियमकडे 11 प्रोटॉन आहेत आणि त्याच्या भोवती 3 ऑर्बिट आहेत येस 1 2 3 आणि 11 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर भोवती 11 इलेक्ट्रॉन आहेत आता हेच मॅग्नेशियमकडे 12 प्रोटॉन आहेत आणि भोवती परत तीनच कक्षा आहेत आणि 12 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे कक्षा दोघांकडे सारख्याच आहेत कक्षेनुसार आकार सारखाच पाहिजे पण येस 11-11 पॉझिटिव्ह निगेटिव्हचा अट्रॅक्शन पेक्षा 12-12 अट्रॅक्शन जास्त येस 12-12 अट्रॅक्शन जास्त 12 पॉझिटिव्ह 12 निगेटिव्ह अट्रॅक्शन जास्त झाल्यामुळे काय होतं ह्या कक्षा केंद्रकाकडे खेचल्या जातात येस कक्षा काय होतात केंद्रकाकडे खेचल्या जातात हे केंद्रकाकडे खेचल्या गेल्यामुळं अणूचा आकार काय होतो कमी होतो म्हणून जसजसं इलेक्ट्रॉन प्रोटॉन वाढत जातात जसजसं इलेक्ट्रॉन प्रोटॉन वाढत जातात तस तसं अणूचा आकार कमी होत जातो अट्रॅक्शन वाढतं मित्रा येस आकर्षणाबद्दल तुला काही वेगळं सांगायची गरज नाही येस लक्षात येते त्यामुळं दोन वाक्य इथं लक्षात ठेवायचेत एक अणूचा आकार येस अणूचा आकार गणात आवर्तनात गणात आवर्तनात गणात वरून खाली वाढतो येस आवर्तनात डावीकडून उजवीकडे कमी होतो येस एवढं लक्षात राहील का बस खतम खतम इतकी आगे जाता नाहीये येस हे इतकं लास्ट आहे चलो नेक्स्ट अणूची कॅटेना ज्ञान आहे परत आता हा मी आता थोडा वेळ सांगितला प्रश्न राजेशिवेन आता विचारला 21 मार्चला जी राजेशिवा झाली ना त्याला विचारलाय फेमस प्रश्न आहे पण हा प्रश्न विचारला नाही हा मला फार आवडतो येस अणूचे कॅटेन आणि अणूचे अनायन येस अणूचे कॅटेन येस आणि ऍटम्स कॅटेन अँड ऍटम्स अनायन बघा नीट लक्षात घ्या आता सोडियम आणि क्लोरिन हे दोन एक्झाम्पल मी इथे घेतो सोडियम आणि क्लोरिन हे दोन एक्झाम्पल मी इथे घेतो सोडियम काय अणू आणि सोडियमचं काय असतंय 281 क्लोरिन काय अणू क्लोरिन कडे काय असतात 287 म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन देतो हा इलेक्ट्रॉन एक घेतो म्हणून सोडियम काय करतो एक इलेक्ट्रॉन दिल्यावर एनए प्लस होतो सोडियम एक इलेक्ट्रॉन दिल्यावर एनए प्लस होतो एनए प्लस म्हणजे किती इलेक्ट्रॉन टोटल 10 कारण एक इलेक्ट्रॉन दिलाय ना दिल्यावर कशाला त्याच्यात लिहायचा येस म्हणून अणूमध्ये सोडियमच्या अणूमध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत परंतु सोडियमच्या कॅटायन मध्ये ह्याला काय म्हटलं मित्रा कॅटायन लक्षात येते
सोडियमच्या कॅटॅनमध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून इलेक्ट्रॉनची संख्या लक्षात घ्या. तुम्हाला सोडियमच्या कॅटॅनमध्ये किती इलेक्ट्रॉन विचारलं तर 10 लिहायचं. सोडियम हा फेमस आहे, त्यामुळे सोडियमवर विचारलं जाईल. सोडियम फार फेमस आहे, येस. आणि क्लोरीनच्या अणूमध्ये एकूण 17 इलेक्ट्रॉन आहेत, दिसतंय का? 2 8 7 दिसतंय का? 2 8 7 एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे क्लोरीन मायनस होतो. मायनस म्हणजे त्याच्यावर लोन आहे, हा दर्शवतो, नेहमी दर्शवतो, माझ्यावर लोन आहे, मला द्यायचंय, मी गरीब आहे, मी असा आहे, हे नेहमी दर्शवतो. येस. आणि असं झाल्यावर ह्याचं कॉन्फिग्युरेशन होतं 2 8 8 2 8 8 ला आम्ही काय म्हणतो 18 इलेक्ट्रॉन, आणि ह्याला म्हणतात सोडियमचा अनायन, सॉरी क्लोरीनचा अनायन. ह्याला काय म्हटलंय? क्लोरीनचा अनायन. ह्याला काय म्हटलंय? सोडियमचा कॅटायन. ह्याला क्लोरीनचा अनायन. आलं ध्यानात लक्षात आलं? हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, अणूचे कॅटायन आणि अणूचे अनायन हे इथं कळायला पाहिजे. पण प्रोटॉन मध्ये फरक पडत नाही रे बाबा. येस. म्हणजे सोडियमचा प्रोटॉन 11 प्रोटॉन आणि सोडियमचा कॅटायन 11 प्रोटॉन. येस. लक्षात येतंय का? ह्याच्याकडे 17 प्रोटॉन आणि ह्याच्याकडे 17 पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मध्ये काही फरक पडत नाही, फरक पडतो तो निगेटिव्ह चार्ज मध्ये. हे सोपं आहे, तुम्ही म्हणता एवढं सोपं शिकवायला का? नाही. आता मला इथं काय सांगायचं बघा, सोडियमचा आकार कसा असेल? येस. सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉन आहेत. येस. सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉन आहेत. आता 11 इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉन इथं नीट लक्षात घ्या, 11 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन असं जर झालं आणि इथं 11 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन. येस. आता नीट लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली? 10. म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाला? कमी झाला. इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळं एका प्रोटॉनचं आकर्षण हे जर क्लोरीन मध्ये गेलात, क्लोरीनकडे 17 प्रोटॉन आहेत, 17 इलेक्ट्रॉन आहेत. कोणाकडं? ऍटमकडं. क्लोरीनचा ऍटम, सगळ्यांना ऍटम आहे, क्लोरीनला पण ऍटम आहे. येस. आणि दुसरा एक महत्वाचा आहे, क्लोरीनचा काय हो? अनायन. क्लोरीनचा काय हो? अनायन. क्लोरीनच्या अनायनकडे काय? 17 प्लस आणि बाहेर काय हो? 18 मायनस. आता हे 18 मायनस कसे झालेत माहितीये का? 2 8 8. आता इथं इलेक्ट्रॉन वाढले. येस. इथं इलेक्ट्रॉन वाढल्यामुळं इथं काय झाला? इथं मोठा फरक पडला. येस. इथं मोठा फरक पडला, त्यामुळं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन काय होतं रिपल्शन. आणि हे रिपल्शन झाल्यामुळं याचा अनायन हा मोठा असतो, म्हणून क्लोरीनच्या अणूपेक्षा क्लोरीनचा अनायन मोठा असतो. आलं ध्यानात? लक्षात येते? ओके. चलो काही तुमचे आहेत का कॅथोड एनोड? येस. ओके. चलो, इलेक्ट्रॉन स्वरूपण हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. सोडियम परत एकदा 11 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 1. बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणत्या सूत्राने देतात? 2n² इलेक्ट्रॉन स्वरूपण कशाने देतात? 2n² इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणत्या सूत्राने देतात? 2n² हे सूत्र कोण दिलं? बोर्न. येस. निल्स बोर. येस. या माणसानं इलेक्ट्रॉन स्वरूपांचं सूत्र दिलं, 2n² म्हणजे यांच्या जागी कक्षेचा क्रमांक लिहायचा. पहिली कक्षा असेल तर हे 2 ला 2, इथं 2 1² म्हणजे एकूण 2. दुसरी कक्षा असेल तर इथं 2 येईल 2² 2, 4 2 8. येस. म्हणजे कक्षेवाईज बदलत जातो. ही आहे महत्तम संख्या. माझ्यासारखा एक्झामिनर चुकून जर मला कधी एमपीसीने चान्स दिला एखादा प्रश्न बनवायला, तर मी हा प्रश्न बनवेल की अणूच्या दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात. येस. अणूच्या दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, असा जर मला कधी एमपीसीने कधीतरी चान्स द्यावा की सर तुम्ही एक प्रश्न बनवून द्या, एक. येस. मला हे एक प्रश्न द्यायचा म्हणून. येस. अणूच्या दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? 1 4 इलेक्ट्रॉन, 2 येस 6 इलेक्ट्रॉन, 3 8 इलेक्ट्रॉन, 4 ऑल ऑफ दिस. येस. तुमच्यासाठी प्रश्न खुला आहे, कमेंट करा, बघूया काय उत्तर येतं. अणूच्या दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? 4 6 8 10, सॉरी ऑल. येस. तर याचं उत्तर तुम्ही काय देऊ शकता? मला तुमची वाट बघायची आहे, तोपर्यंत मी दुसरा कन्सेप्ट घेतो. तर याला म्हणायचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. म्हणजे कोणी पण असू द्या, अल्युमिनियम आहे, अल्युमिनियमकडे 13 इलेक्ट्रॉन असतात, पहिल्या कक्षेत महत्तम 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत उरलेले 3. येस. उरलेले 3, 2 8 3 असं अल्युमिनियम आहे. अल्युमिनियम ह्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणतात. पण तसं बघायला गेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन खूप हार्ड कन्सेप्ट आहे, ही फार डीप मध्ये, म्हणजे आपण जर बघायला गेलं तर खूप अवघड कन्सेप्ट विचारले जातात.
तसं बघायला गेलं तर, पण तेवढ्या लेवलला जायची गरज नाही. साधं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जरी आलं तरी बघाल. चला, चार तीन तीन ऑल आठ आठ ऑल ऑल आठ ऑल आठ. येस, मला जे आठ लिहिणारे पोरं आहेत ना त्यांच्यासाठीच हा प्रश्न लिहायचा आहे. त्याचं उत्तर आहे ऑल. गुड, व्हेरी गुड. ज्यांनी ऑल उत्तर दिले त्यांचं, म्हणजे ज्यांनी आठ लिहिलंय त्यांनी फक्त परीक्षेमध्ये घोळ नाही मारायचा एवढं, ह्याच्यासाठी हा प्रश्न दिलाय. परीक्षेतला घोळ हे उद्या मी 4 वाजता सांगणार आहे. विज्ञान मध्ये काय काय कन्फ्युजन वाले प्रश्न असतात, काय काय भानगडे असतात, मला माहिती आहे की आयोग काय करतं, पिन करतं, एक पिन करतं. आयोगाला माहिती आहे 1000 पैकी 500 मला बाहेर काढायचे, 500 समोर घ्यायचे, परत त्या 500 पैकी 250 मला बाजूला काढायचे, एक 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 प्रश्न करायचा आणि शेवटी आम्हाला एवढीच निवडायचे, किती, 12 एका पोस्टला. येस, त्यामुळे हे आपण कुठं, आपण तिथं नाही आलो पाहिजे. आपण म्हणजे कोण, तुमच्यापैकी प्रत्येक जण. येस, प्रत्येकाने स्वतःला तिथं समजायचं. येस, अणूच्या दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, तर ऑल ऑफ दिस. अणूच्या दुसऱ्या कक्षेत महत्तम हा शब्द जर इथं आला, बघा फार महत्वाची गोष्ट आहे, महत्तम हा शब्द जर आला तर आणि तरच आठ उत्तर द्या, तर आणि तरच आठ उत्तर द्या. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं महत्तम शब्द विचारला तर आठ उत्तर द्या, ह्याला फार महत्व आहे, ह्याला फार महत्व आहे. असा एक प्रश्न राज्यशिवाय 2014 विचारला होता एस्केप व्हेलॉसिटी बद्दल, इतका मस्त प्रश्न होता, मला खूप आवडला होता कारण माझा चुकला होता. येस, म्हणजे मी काही एक्झाम दिली नाही, परंतु मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मी म्हटलं ह्याच हे उत्तर येईल. येस, पण मीच वाचलं नाही महत्तम काय असतं, मीच म्हणजे त्यावेळेस मी पण काय एवढा हे नव्हतो, पण मला आता लक्षात येतं की काय शब्दाला महत्व आहे. येस, महत्तम या शब्दाला फार महत्व आहे. इथं महत्तम हा शब्द पाहिजे. येस, महत्तम किती इलेक्ट्रॉन असतात. येस, ह्याच्यावर एक प्रश्न आणखीन घेणारच आहे मी. ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक स्वरूपण, ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. चलो नेक्स्ट, इलेक्ट्रॉनची कक्षेतील ऊर्जा, इलेक्ट्रॉनची कक्षेतील ऊर्जा, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, बघा इथं न्यूक्लियस आहे बरोबर, हे इलेक्ट्रॉन, ही पहिली, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा. येस, तर बघा सगळ्यात आतली जी कक्षा आहे इथं हायड्रोजन, लक्षात घ्या हायड्रोजन ला जर गृहित धरलं तर हायड्रोजनची सगळ्यात आतल्या कक्षेत 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी असते, वजा. येस, वजा 13.6 व्होल्ट इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा असते हायड्रोजनची सगळ्यात आतल्या कक्षेत. जसजसं बाहेर यावं तसं तसं ती काय होते, निगेटिव्ह मध्ये कमी होत जाते. येस, म्हणजे वजा 13.6 ची कशी कमी होते हे इथं लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो, सूत्र लिहून घ्या, सूत्र लिहून घ्या. बघा नीट, आता नीट इथं उत्तर उत्तर देतो मी. इथं कक्षेतील ऊर्जा बरोबर एन कक्षेतील ऊर्जा, म्हणजे तुम्हाला कितव्या कक्षेतली काढायची, बाबा तुम्हाला पहिल्याची काढायची, दुसऱ्याची काढायची, तिसऱ्याची काढायची, हे सूत्र फार महत्वाचं आहे. हा प्रश्न आला ना तर आपल्यापैकी काही लोकांनाच आला पाहिजे. येस, हे मला गरजेचं आहे. येस, कक्षेतील ऊर्जा, एन कक्षेतील ऊर्जा, एन कक्षेतील ऊर्जा म्हणजे काय माहिती का, नीट आहे का आता. एन कक्षेतील ऊर्जा म्हणजे काय, एन कक्षेतील ऊर्जा म्हणजे फर्स्ट कक्षेतील ऊर्जा, बघा फर्स्ट कक्षेतील ऊर्जा भागिले यांचा वर्ग, फर्स्ट कक्षेतील ऊर्जा भागिले यांचा वर्ग. येस, फर्स्ट कक्षेतील ऊर्जा भागिले यांचा वर्ग, हे फार आणि फार आणि फार महत्वाचं आहे मित्रांनो. येस, म्हणजे समजा मी जर तुम्हाला विचारलं तिसऱ्या कक्षेत ऊर्जा किती रे बाबा, तिसऱ्या कक्षेत ऊर्जा किती रे बाबा, तर तिसरी कक्षा म्हणजे इथं 3, तिसरी कक्षा म्हणजे इथं 3, 3 चा वर्ग 9, पहिल्या कक्षेत जेवढी दिली एक्झाम मध्ये तुम्हाला ती घ्या, त्याला भागाकार करा. अरे एवढं सोपं तर काहीच नसते बाबा. येस, सीसॅट किती अवघड आहे. येस, ह्याच्यापेक्षा गणित किती अवघड आहेत, पण आम्हाला सूत्रच येईना. हे सूत्र फार सोपं आहे, एन कक्षेतील ऊर्जा बरोबर पहिल्या कक्षेतील ऊर्जा भागिले कितव्या कक्षेतली विचारली त्या कक्षेचा वर्ग. येस, कोणत्या कक्षेत विचारली ते बघ आणि तिथं वर्ग करून टाक, झालं उत्तर. येस, आणि जर दिलीच नसेल एखाद्या वेळेस आणि हायड्रोजन म्हणलं असेल, समजा पहिल्या कक्षेतली ऊर्जा दिलीच नाही आणि हायड्रोजन म्हटलंय, तर पाठ करा 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही पहिल्या कक्षेतली हायड्रोजनची जगभरात फेमस आहे बाबा. केमिस्ट्री म्हणलं की हे साधं आलं, साधं रूप आहे, म्हणजे कुणीतरी केमिस्ट्री करतंय एखादा बीएससी एमएससी झालंय आणि त्याला जर हे आलं नाही तर समजायचं ते असंच पास झालंय. येस, त्यांना कधी पेपर दिलाय का नाही डाऊट आहे. त्यामुळे केमिस्ट्री ही मधला सगळ्यात साधी कन्सेप्ट आहे. हायड्रोजनच्या पहिल्या कक्षेची ऊर्जा 13.6. येस, समजते. येस, गॉट. चलो चलो, इलेक्ट्रॉनची कक्षेतील ऊर्जा झालं. आता कुठलेही विचारू द्या, प्रश्न काही विचारू द्या, उत्तर चुकायचं नाही, उत्तर चुकायचं नाही. वजा 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 इलेक्ट्रॉन आहे म्हणून वजा द्यायची, वजा ऊर्जा असते इलेक्ट्रॉनची, वजा 13.6. येस, ही पहिल्या कक्षेतली. नेक्स्ट, अणूच्या शोधा संबंधित शास्त्रज्ञ डाल्टन, बरं डाल्टन नाही, चला पहिल्यापासून घेऊ, मीच विसरतो कधी कधी, आपणच भारतीय म्हणतो आणि भारतीय लोकांना विसरलं नाही पाहिजे. कनाद, येस, मीच बऱ्याचदा शिकवताना म्हणतो की जगानं अन्याय केलाय आमच्यावर. येस, आणि हा अन्याय कनाद आणि परमाणू. येस, परमाणू ही संकल्पना सांगितली, यांनी सांगितली की अणू हा अनाशवंत आहे, अणू नष्टच करता येत नाही बाबा. येस, बस एवढंच वाक्य पिक करायचं 8वीच्या स्टेट बोर्ड मधलं, अणू अनाशवंत आहे. कोण म्हटले, बस एकच माणूस,
ओके ऋषी कणाद इसुसन पूर्वी, बस एक तर परमाणु म्हटले आणि अणु अनाशवंत आहे हे म्हटले. त्याच्यानंतर नंबर दोन डेमोक्रेट्स. डेमोक्रेट्स ह्या डेमोक्रेट्सनं काय म्हटले, येस ह्या डेमोक्रेट्सनं काय म्हटले सर्वांनी लक्षात घ्या, ऍटमॉस. प्रत्येकाचं एक एक नाव देतोय. डेमोक्रेट्सनं काय म्हटले अणुला ऍटमॉस, डॅश करून अणुला, अणुला काय म्हटले कापता न येणारा पदार्थाचा सर्वात लहानातला लहान कण. हे वाक्य कोणाचं, डेमोक्रेट्स. पदार्थाचा कापता न येणारा द्रव्यातला लहानातला लहान कण. येस लक्षात येते, गॉट इट, येस ओके राईट. चलो डेमोक्रेट झाला. नंतर नंबर तीन, येस मी कमेंट्स बघतोय, कमेंट्स मध्ये मला तुमचे काही डाऊट दिसले तर मी येतो तुमच्या डाऊट्स वर. येस बाकी तर आहेच आहे, येस ओके राईट. चला ओके बाकी पॉईंटवर मी एक्झाम झाल्यावर येतो, एकदा सेपरेट भेटू आणि नंतर चर्चा करू. आता मला वेळ नाही घालायचा तुमचा माझा. मी वाचले वाचले कमेंट्स, पण आता आता नको, कारण आता माझ्याकडे वेळ जास्त आहे, खूप सारा आहे, पण तुमच्याकडे बिलकुल नाही आहे. तुमचा मला टाइम वेस्ट करायचा नाही अजिबात, नंतर बोलू आपण त्याच्यावर, नक्की बोलू. येस चलो डेमोक्रेट्स. तर कणादला परमाणू म्हटलं, डेमोक्रेट्सला ऍटमॉस म्हटलं, त्याच्यानंतर डाल्टन आला. एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला मित्रांनो, येस एक गोष्ट लक्षात येते का, हे दोघं इसवी सन पूर्वीचे आहेत. येस हे इसवी सन पूर्वीचे आहेत आणि हे इसवी सनातल्या आधुनिक काळातला, डायरेक्ट 19वे शतक 1803. येस आणि यांनी मांडला अणुसिद्धांत. यांनी काय म्हटला, अणुसिद्धांत. येस आणि काय म्हटलं, अणुसिद्धांत. हे डाल्टन 1803चा आहे, म्हणजे एक हे कळालं का तुम्हाला, इसवी सन पूर्व ते डायरेक्ट 19वे शतकाच्या पूर्व पहिल्या मध्यापर्यंत, सॉरी पहिल्या डिकेड पर्यंत काहीच झालं नाही. हे एक नाही उदाहरण, एक नाही, दुसरे भरपूर उदाहरण आहेत. काल परवा शिकलं किंवा आपण अरिस्टॉटल बोलला, त्या अरिस्टॉटल बोलल्यानंतर डायरेक्ट कोण उजळला, लिनियस. मध्ये कोणी आलं का, नाही. त्याचे कारण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता मी तुमच्या प्राचीन इतिहासात जात नाही, गेलो असतो, नक्कीच गेलो असतो, परंतु आम्हाला प्राचीन इतिहास येत नाही रे बाबा. कंबाईनला आला असतं तर मी आत्ता तुमचं प्राचीन इतिहास लगेच घेतलं असतं. काय राडा झाला ह्या दोघांच्या दरम्यान हे सगळ्या जगाला माहिती आहे. विज्ञान सगळं बाजूला पडलं, येस विज्ञान सगळं बाजूला पडलं आणि काय घुसलं हे पण शिकण्यासारखं आहे खरं तर. नेक्स्ट डाल्टन झाला, डाल्टन अणुसिद्धांत मांडला. डाल्टननं काय म्हटलं, अणुला भरीव गोळा कोण म्हटलं, अणुला भरीव गोळा कोण म्हटलं, डाल्टननं म्हटलं. अणुसिद्धांत कोणता मांडला, अणुसिद्धांत कोणता मांडला, अणुसिद्धांत म्हणजे काय, अणु तयारही करता येत नाहीत, अणु नष्टही करता येत नाहीत, याला अणुसिद्धांत म्हणतात. कोण मांडला, डाल्टननं मांडला. कधी मांडला, 1803 मांडला. येस नेक्स्ट 1918 मांडला जे जे थॉम्सन. थॉम्सन भाऊ आले आणि थॉम्सन भाऊनी एक वेगळ्याच पद्धतीनं याचं म्हणणं खोटं ठरवलं. थॉम्सनचं म्हणणं होतं अणु हा भरीव गोळा आहे का नाही मला माहित नाही, पण अणु मध्ये आणखीन काही कणे आहेत. येस हे म्हणलं होतं अणुच्या पुढे काहीच नाही रे बाबा, अणुच्या पुढे काहीच नाही. अरे बाबा अणुच्या पुढे कितीतरी काहीतरी आहे. हे आता आमचे रुदरफोर्ड, आमचे म्हणजे आता आपण शिकतो म्हणून, येस ह्या सगळ्या लोकांनी शोध लावून ठेवले, पण डाल्टननं बिचाऱ्यानं सुरुवात केली, त्यानं अणुसिद्धांत मांडला. आणि जे जे थॉम्सननं काय म्हटलं, अणुची चिरफाड करणारा पहिला व्यक्ती. येस प्रश्न कसा येणार, अणुला भेदणारा पहिल्या व्यक्तीचं नाव काय, जे जे थॉम्सन. आता राज्यसेवेला कसा प्रश्न आला होता, जो स्टेट बोर्ड मधला होता, जो माझ्या पुस्तकातला होता. येस माझं पुस्तक म्हणजे स्टेट बोर्ड, येस वेगळं काही नाही. येस आता इथं लक्षात घ्या, थॉम्सन काय म्हणला, थॉम्सन म्हणला, थॉम्सन काय म्हणला बघा नीट लक्षात घ्या. थॉम्सन म्हटला की अणु हा एक काय आहे, टरबूज आहे. आता टरबूज मराठवाड्यातल्या लोकांना कळेल, जे बाकीचे आहेत त्यांना कलिंगड कळेल, आणि जेच जे आहेत लई जाती आहेत त्यांना वॉटरमेलन कळेल. येस लई जाती म्हणजे स्टँडर्ड बाबा, आमच्यासारखे नाही. येस लक्षात आलं. आता वॉटरमेलन त्याला टरबूज म्हणतो आम्ही, याच्यामध्ये काय असतात, काळ्या काळ्या बिया असतात. थॉम्सननं काय केलं माहितीये का, थॉम्सननं अणुला कलिंगडाची उपमा दिली. कोण अणुला कलिंगडाची उपमा दिली, यालाच प्लम पुडिंग, यालाच प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात. प्लम पुडिंग हा ख्रिसमसला बनवणारा एक केकचा प्रकार आहे, ज्याच्यात अशी चेरी रोवलेली असते. थॉम्सनच्या मते हे रोवलेले जे आहे ते इलेक्ट्रॉन, आणि जो लाल लाल गर आहे जो टरबुजाचा, येस तो म्हणजे प्रोटॉन. म्हणून इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असे दोन्ही असतात, म्हणून अणुला उदासीनतेचं उदासीनता, अणुची उदासीनता स्पष्ट करणारा कोण, द ओव्हरऑल न्यूट्रलिटी ऑफ ऍटम हे सिद्ध करणारा कोण, तो म्हणजे थॉम्सन. अणुवर प्रश्न येतोच रे, असं एक्झामच नाही ज्याच्यावर अणुवर प्रश्न आलाय. म्हणून मी अणुचे सगळ्या कन्सेप्ट काढल्यात, जेणेकरून तुमचे सगळे पॉईंट क्लिअर झाले पाहिजे. म्हणूनच जे जे थॉम्सननं इलेक्ट्रॉनचा शोध लावला असं म्हणतात. जे जे थॉम्सननं इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि ह्या शोधासाठी कोणता प्रयोग केला, या शोधासाठी डायजेस्ट प्रयोग केला.
या शोधासाठी कोणता प्रयोग केला? तर या शोधासाठी, अणूच्या शोधासाठी थॉम्सन प्रयोग केला. त्या प्रयोगाचं नाव आहे कॅथोड रे एक्सपेरिमेंट, कॅथोड किरणांचा प्रयोग. बस एवढं नावच, बस कॅथोड फितोड काय ते गरज नाही आम्हाला. येस, हे आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. येस, चलो चलो पुढा पुढा. येस, खूप आहे खूप आहे, खूप शास्त्रज्ञ आहेत. येस, काय रे, थॉम्सन झाला रुदरफोर्ड. येस रुदरफोर्ड. येस बघा, माझं मराठी चांगलं नाहीये, कुठं रुद थर असं काही पण असतं, आपल्याला सायन्स मध्ये मराठी देणं गेलं नसतं. रुदरफोर्ड यानं अणुकेंद्रकाचा शोध लावला, यानं अणुकेंद्रकाचा शोध लावला. ह्याला म्हणतात फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स. ओके, फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स. याला काय म्हटलंय? फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स. फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स म्हणजे काय माहितीये का? फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स म्हणजे थोडक्यात इन शॉर्ट मध्ये जगाची वाट लावणारा माणूस. येस, जगाची वाट लावणारा माणूस, ज्या माणसामुळे आम्हाला आज अणुबॉम्ब निर्माण करता आला, ज्या माणसानं आज जपान जे काही हिरोशिमा नागासाकी ह्या असे प्रकार घडले, ज्यामुळे आज जगामध्ये पूर्ण तणाव निर्माण झालाय, असा एक माणूस रुदरफोर्ड. येस, याच माणसानं सांगितलं. येस, याला फादर ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स तर डायरेक्ट फादरच म्हणून टाकले. येस, हे बाकीचे मग नंतरचे हे वेगळे. येस, हे आईन्स्टाईन फिन्स्टाईन हे नंतर त्यांनी छोटे मोठे काही काही गोष्टी सांगितल्या ह्याच्या प्रयोगावर. येस, या माणसानं गोल्डन फाईलवर प्रयोग केला. या माणसानं सोन्याच्या पत्रीवर कोण प्रयोग केला? रुदरफोर्डनं केला. सोन्याच्या पत्रीवर कशाचा मारा केला? अल्फा किरणांचा. अल्फा किरणांचा शोध कोण लावला? रुदरफोर्डनीच लावला. अल्फा किरण म्हणजे काय? अल्फा किरण म्हणजे हेलियमचं केंद्रक. मी परत एकदा नीट सांगतो, फसवे प्रश्न जे तुम्ही कमेंट मध्ये म्हणताय, फसवे प्रश्न, त्यातला हा एक फसवा प्रश्न. अल्फा किरण म्हणजे काय? ऑप्शन एक, हेलियमचं केंद्रक. ऑप्शन दोन, हेलियमचा अणू. आला का नाही? येस, हेलियमचा अणू. तर हेलियमचा अणू नव्हे, कारण अणू उदासीन असतात, बरोबर ना मित्रा? अणू काय असतात? उदासीन असतात. पण अल्फा उदासीन नाही. अल्फावर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. अल्फा पॉझिटिव्ह चार्ज का असतो? कारण अल्फा किरणात इलेक्ट्रॉन नसतो, केवळ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो. आणि प्रोटॉन न्यूट्रॉन कुठे असतात? केंद्रकात. म्हणून अल्फा किरणांना काय म्हणतात? हेलियमचं केंद्रक. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एखाद्या वाक्याच्या स्वरूपात जरी दिलं असेल ना की अल्फा किरण म्हणजे हेलियमचा अणू, चुकीचं ठरवा. येस, वाक्याच्या स्वरूपात जरी दिलं ना की अल्फा किरण म्हणजे हेलियमचा अणू, चुकीचं ठरवा. तिथं म्हणायचं, कट करून लिहून टाकायचं लगेच, नाही रे बाबा, हेलियमचं केंद्र. बस हे इथं लक्षात आलंच पाहिजे. ओके, चलो, गोल्डन फाईलवरचा प्रयोग केला. गोल्डन फाईलच्या प्रयोगावर त्याला काय निष्कर्ष निघाले? आता हे निष्कर्ष लक्षात घ्या, हे निष्कर्ष लक्षात घ्या. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न मला माहिती येणार आहे, हा प्रश्न येणार आहे. कसा? आता थॉम्सनच्या प्रयोगावर जर रुदरफोर्डचा प्रयोग केला असता तर काय झालं असतं? असा एक पॅसेज आला होता, पण मला माहिती आहे एमपीसीची चाल. येस, एमपीसी बरोबर पॅसेज मधले प्रश्न उचलते. पॅसेज आला होता, पॅसेज काय आला होता? असा मोठा दिलाय आणि त्याच्यावर एक प्रश्न विचारला. थॉम्सनचा प्रयोग बघा, नीट ऐका. थॉम्सनचा प्रयोग, सॉरी, रुदरफोर्डचा प्रयोग जर थॉम्सन न केला असता थॉम्सनच्या मॉडेलवर. थॉम्सनचं मॉडेल कसं होतं? सगळं असे इलेक्ट्रॉन पसरलेत कुठं पण, आणि आणि बाकीचा सगळा असा गर आहे, असं मॉडेल आहे ना. तर थॉम्सनच्या मॉडेलवर जर अल्फा किरण टाकले असते, नीट ऐका, थॉम्सनच्या मॉडेलवर असे अल्फा किरण टाकले असते तर सगळेच अल्फा किरण वापस मार्गाने फिरले असते. सगळे अल्फा किरण काय झाले असते? वापस मार्गाने फिरले असते. येस, कारण आरपार जाण्याला चान्स का नव्हता? कारण सगळा एक भरीव गोळा आहे आणि तो धनप्रभारित आहे असं सांगितलं थॉम्सननं. थॉम्सननं काय सांगितलं? सगळा भरीव गोळा आहे आणि तो धनप्रभारित आहे. मग कस काय इलेक्ट्रॉन, सॉरी, कस काय अल्फा किरण आरपार जाईल? जाणारच नाही. का जाणार नाही? येस, अल्फा किरण का जाणार नाही सांगा? येस, कारण अल्फा किरण पॉझिटिव्ह आहे, ते बी पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दुश्मनी असते, लगेच वापस फिरणार. पण हेच रुदरफोर्डनं काय सांगितलं? सगळं पॉझिटिव्ह मास सेंटरला असतं. रुदरफोर्डनं काय सांगितलं? सगळं पॉझिटिव्ह मास सेंटरला असतं. रुदरफोर्डचे तीन महत्वाचे निष्कर्ष. आता हे फार महत्वाचं देतोय बरं का, हे कोणाला येणार नाही. येस, आपल्या 700-800 लोकांनाच आला पाहिजे. येस, आणि आपणच प्रिपास झालो पाहिजे. आता सात बघा, 1, 2, 3. आता 1, 2, 3 हे तीन निष्कर्ष काय? एक, पहिला निष्कर्ष, बहुतांश अल्फा किरण आरपार गेले म्हणजे अणू हा पोकळ आहे आणि त्या पोकळीत इलेक्ट्रॉन आहेत, हा त्याचा निष्कर्ष. येस, निष्कर्ष नंबर एक, बहुतांश इलेक्ट्रॉन आरपार गेले म्हणजेच अणू हा पोकळ आहे. आता हा निष्कर्ष नीट आहे का? पहिला निष्कर्ष थॉम्सनच्या प्रयोगावर होऊ शकतो का? नाही नाही नाही, एकच होऊ शकतो. तो काय? मी सांगतो. आता काही किरण हे केंद्रकावर आदळले, जशाच तसे वापस आले, जशाच तसे वापस आले. दोन नंबर काय सांगायचे? जशाच तसे वापस आले, जशाच तसे, काहीच, जशाच तसे फिरले वापस. का? तर तिथं केंद्रकाला कोण होता? पॉझिटिव्ह केंद्रक. आणि आणि काही जण अशी जात 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 ह्या कोणत्याला आदळले आणि काय झाले?
डेव्हिएट झाले, एस एला काय म्हणतात डेव्हिएट होणे, हे सुद्धा थॉम्सन होणार नव्हतं, थॉम्सन हे सुद्धा होणार नव्हतं, त्यामुळे तिसरं जे आहे ना डेव्हिएट हे सुद्धा थॉम्सन होणार नव्हतं। थॉम्सन एवढ्यापैकी काय घडलं असतं मित्रा, काय घडलं असतं, काय घडलं असतं, एवढंच घडलं असतं फक्त। थॉम्सनच्या प्रयोगानं फक्त दोन नंबर घडलं असतं, जे रुदरफोर्डनं तिन्ही घडून आणलं याला रुदरफोर्डचा प्रयोग म्हणतात, सुवर्णपत्रीवरचा प्रयोग। लास्ट एक शास्त्रज्ञ नील्स बोर, येस लास्ट एक शास्त्रज्ञ नील्स बोर, आणि ह्या नील्स बोर नावाच्या शास्त्रज्ञांनी कक्षेची संकल्पना दिली, कक्षेची संकल्पना ज्याला म्हणतात ऑर्बिट, यानं 2n चा वर्ग हे सूत्र दिलं, येस यानं सांगितलं की इलेक्ट्रॉन हे विशिष्ट अशा ऑर्बिटमध्ये फिरतात। लक्षात ठेवा एक वाक्य, रुदरफोर्ड मध्ये नीट ऐका, रुदरफोर्ड मध्ये आणि थॉम्सन मध्ये सॉरी बोर मध्ये, नील्स बोर मध्ये रुदरफोर्ड मध्ये फरक काय, तर रुदरफोर्डनं इलेक्ट्रॉन कसे फिरतात हे नाही सांगितलं, इलेक्ट्रॉनची प्रॉपर मुवमेंट नाही सांगितली, ती मुवमेंट कोण सांगितली, नील्स बोर्न। चला पुढं, आयसोटोप आयसोबार आयसोटोन, आयसोटोप आयसोबार आयसोटोन। चला आयसोटोप म्हणजे ज्यांचा अणुअंक सारखा, अणुक्रमांक वेगळा, येस यालाच काय म्हणता येईल माहितीये का, यालाच असे म्हणता येईल ज्यांचा न्यूक्लियॉन वेगळा, याला काय म्हणता येईल ज्यांचा न्यूक्लियॉन, बरं नीट बघा लक्षात ठेवा बरं का, कधी कधी आयोग हा अणुकेंद्रक ऑप्शनच देत नाही, सॉरी अनुक्रमांक ऑप्शनच देत नाही, तेव्हा काय लिहिणार न्यूक्लियॉन, कारण न्यूक्लियॉनलाच अनुक्रमांक म्हणतात, कारण न्यूक्लियॉन म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजेच अनुक्रमांक, सॉरी अणु अणुअंक आणि वस्तुमानांक म्हणाव, वस्तुमानांक म्हणा, वस्तू क्रम नाही अणुवस्तुमानांक, येस अणुवस्तुमानांक ह्यालाच न्यूक्लियॉन असं म्हणतात, येस ज्यांचा अणुअंक सांक, आता अणु अंकन क्रमांक सारखंच आहे, येथे कोणतरी कमेंट करायला पाहिजे होती काय ऐकताय तुम्ही, येस अणुअंक सारखा अणुवस्तुमानांक वेगळा ह्याला आयसोटोप म्हटले, येस ह्याला आयसोटोप म्हटले, त्याला न्यूक्लियॉन म्हटलं तरी चालतं। आयसोबार म्हणजे काय, ज्यांचा अणुअंकच वेगळा, ज्यांचा अणुअंक वेगळा पण अणु, परत आलं बघा अणुवस्तुमान, अणुवस्तुमान सारखा, येस ज्यांचा ऍटोमिक नंबर वेगळा आणि ऍटोमिक मास सारखा त्यांना आयसोबार म्हणतात। आता यालाच परत न्यूक्लियॉन म्हणा, आलं लक्षात, न्यूक्लियॉन म्हणा। आणि आयसोटोन म्हणजे काय, असे दोघ ज्यांची न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे, असे दोघ ज्यांची न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे, न्यूट्रॉनची संख्या सारखी असणाऱ्या दोघाला एकमेकांचे आयसोटोन म्हणतात। चलो नेक्स्ट, संयुगातील अणुची टक्केवारी काढणे, येस संयुगातील अणुची टक्केवारी काढणे, एच टू मध्ये ऑक्सिजनची टक्केवारी काढा असा प्रश्न जर आला, एच टू मध्ये ऑक्सिजनची टक्केवारी काढा असा प्रश्न आला, तर पहिल्यांदा टोटल रेणू आणि वस्तुमान हे काढून घ्या, त्याला रेणू वस्तुमान म्हणतात। रेणू वस्तुमान हायड्रोजनचं एकाचं एक, दोघाचं दोन, म्हणून हायड्रोजन बरोबर एक गुणिले दोन बरोबर दोन, ऑक्सिजन एकच आहे, एकाचं किती सोळा, हे माहित पाहिजे बरं का, एका ऑक्सिजनचं किती अणुवस्तुमान आहे सोळा, सोळा एक सोळा, दोन एक दोन, सोळा दोन अठरा, म्हणजे टोटल पाणी पाण्याचं वस्तुमान किती अठरा, तर अठरा मध्ये ऑक्सिजनची पर्सेंटेज किती, मग अठराला सोळा, शंभरला किती, ओके हे तर शिकवलंय तुम्हाला मॅथमध्ये, हेच पहिली ते दहावी काढा, शंभर गुणिले सोळा भागिले अठरा, येस हे उत्तर आहे। आता काय उत्तर आहे, अठरा पंचे नव्वद, जे काही पाच सोळा पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पॉईंट येत, येस लक्षात आलं। याला म्हणतात पाण्यामध्ये ऑक्सिजनची टक्केवारी किती, पाण्यामध्ये ऑक्सिजनची टक्केवारी किती, बाय मासच असते, विचारलं ना बाय मासच असते, असाच प्रश्न एक आला होता, असाच एक प्रश्न आला होता, एक उदाहरण घेतो आता परत, बस जास्त काही घेत नाही, सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स, आता कार्बन किती एकूण, कार्बन किती सहा, एकाच मास किती बारा, टोटल किती झाले बहात्तर बरोबर। चलो हायड्रोजन किती आहेत, हायड्रोजन किती आहेत एकूण बारा, एकाचं मास किती एक, टोटल किती झाले बारा, ऑक्सिजन किती आहेत एकूण सहा, एकाचं मास किती सोळा, टोटल किती झाले शहाण्णव। सगळ्यांची बेरीज करा, सगळ्यांची बेरीज केली मला पाठ आहे एकशे ऐंशी होते, म्हणून एकशे ऐंशी हे ग्लुकोजचं काय झालं मॉलिक्युलर वेट, एकशे ऐंशी हे काय झालं रेणू वस्तुमान, येस रेणू वस्तुमान। आता एकशे ऐंशी पैकी कार्बनची टक्केवारी काढा, तर कार्बन किती आहे बहात्तर, कार्बन किती आहे बहात्तर, म्हणजे एकशे ऐंशी ला जर बहात्तर असेल तर टक्केवारी किती, शंभरला किती, सिंपल आहे ना, शंभर गुणिले बहात्तर भागिले एकशे ऐंशी, झिरो झिरो कटलं, अठरा चौक बहात्तर, दहा चौक चाळीस, हा प्रश्न आलेला आहे राज्यसेवा 2015, चाळीस टक्के, येस ग्लुकोज मध्ये कार्बन किती चाळीस टक्के। आता इथंच तुम्हाला विचारलो ग्लुकोज मध्ये ऑक्सिजनची टक्केवारी काढा, तुम्ही काढा एकशे ऐंशी ला शहाण्णव, शंभरला किती, काढता येईल का, बस खतम। चलो आवर्त सारणीतील खंड, चार खंड असतात मित्रांनो, येस इकडं असतो एस ब्लॉक,
सगळ्यात इकडे असतो पी ब्लॉक, मिडलला असतो डी ब्लॉक, सगळ्यात खाली असतो ए ब्लॉक. येस नीट आहे का? आता एस ब्लॉक म्हणजे एक आणि दोन नंबरचा घन, तीन ते बारा घन, तीन ते बारा घन, तेरा ते अठरा घन, तेरा ते अठरा घन, याला नो घन. येस ग्रुप नसतो एफला. एफ हा खऱ्या अर्थानं सहाव्या आणि सातव्या पिरियड मध्ये येतो. येस सगळ्यात खाली जो तिसऱ्या गणात बसलेला आहे, तिसऱ्या गणात. येस लक्षात ठेवायचं, तिसऱ्या गणात. ह्याच्यावर प्रश्न येत नाही, हे महत्वाचे. येस आता येस ब्लॉक मध्ये बहुतांश धातूच येतात. येस याच्यात बहुतांश म्हणायचं नाही, येतात ते धातूच. आणि ह्याच्यामध्ये धातू बी येतात, अधातू बी येतात, आणि धातू सदृश्य नावाचा एक प्रकार आहे तो पण येतो. आणि आणखीन एक प्रकार, एक आणखीन एक महत्वाचा प्रकार येतो. काय नाव त्याचं? नोबेल गॅस. नोबेल गॅस कशात येतात? पी ब्लॉक मध्ये. नोबेल गॅस कशात येतात? पी ब्लॉक मध्ये. आणि एफ ब्लॉक मध्ये येतात सगळे ऍक्टेनाइड आणि लॅन्थेनाइड मेटल्स. हे पण मेटल्स आहेत, पण नाव काय? ऍक्टेनाइड सिरीज. बघा असा प्रश्न येऊ शकतो, ऍक्टेनाइड सिरीज आणि लॅन्थेनाइड सिरीज कोणाचे भाग आहेत? ऍक्टेनाइड सिरीज आणि लॅन्थेनाइड सिरीज कोणाचे भाग आहेत? एफ ब्लॉक. हे बिंदा सांगायचं. एफ ब्लॉक मध्ये काय येतात? धातू. येस आता परत एक लक्षात ठेवा, मी आता डायरेक्ट एमसीक्यू देतोय, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यात प्रसामान्य मूलद्रव्य असतात. प्रसामान्य म्हणजे आपल्यासारखे गरीब. येस याच्यामध्ये जे असतात याच्यात सुद्धा प्रसामान्यच असतात, पण काही माजुरी गट पण यांच्यात आहे, त्यांना नोबेल गॅस म्हणतात. रिएक्शन मध्ये भागच घेत नाहीत. येस माधुरी म्हणजे जे की ज्यांना तुमचं देणं घेणं नाही, मला तुमचं देणं घेणं नाही, असे जे वागतात हे नोबेल गॅस. म्हणजे ना इलेक्ट्रॉन देणार ना इलेक्ट्रॉन घेणार, तुमचं तुम्ही बघा. येस परंतु बाकीचे सामान्य आपल्यासारखे गरजेनुसार वागतात. मला तुमची गरज आहे, तुमची मला गरज आहे. इथं एस ब्लॉक मध्ये पण मला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे, असे राहणार आहे. येस डी ब्लॉक वाले, डी ब्लॉक वाले राजकारणी लोक आहेत. येस ह्यांना अति जास्त गरज असते. येस यांना काय म्हणतात? येस संक्रमण मूलद्रव्य. ह्याला काय म्हणतात? संक्रमण मूलद्रव्य. ज्यांच्या बाह्यतम दोन कक्षा अपूर्ण असतात, आणि ह्याला ट्रान्झिशन इलिमेंट म्हणतात. काय? इंग्रजीमध्ये काय? ट्रान्झिशन इलिमेंट. येस निवडणुकीच्या वेळी. येस फक्त. आणि या ब्लॉक वाले जे असतात ते आंतर संक्रमण असतात. येस आंतर संक्रमण. येस हे खऱ्या अर्थानं म्हणजे सेवाभावी लोक आहेत. येस सोशियल. येस हे काय आहेत? इनर ट्रान्झिशन वाले. येस इनर ट्रान्झिशन वाले. लक्षात आलं? ओके चार एमसीक्यू कळाले. प्रसामान्य कोण? दोघ. येस आणि पी. पण पी मधला एक जण आहे माजुरी, तो म्हणजे कोण? नोबेल. येस नोबेल गॅस, इनर गॅस, जे प्रसामान्य नाहीत. येस सामान्य कोण? जो इलेक्ट्रॉन देऊ शकतो, इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. एवढंच लक्षात ठेवा. बदल की ब्लॉक. येस नेक्स्ट. चला पुढे काय? आवर्त सारणीच्या शोधा संबंधित शास्त्रज्ञ. आवर्त सारणीच्या शोधा संबंधित शास्त्रज्ञ डोबे रायनर. डोबे रायनर, डोबे रायनर. त्याच्यानंतर न्यूलँड, न्यूलँड, न्यूलँड. येस नंबर तीन मेंडेल्यूज, मेंडेल्यूज, मेंडेल्यूज. येस आणि त्याच्यानंतर मॉसले. बस मॉसलेला एकदाच म्हणणार, कारण मला हा आवडत नाही मॉसले, अजिबात आवडत नाही. येस दुसऱ्याच्या आयत्या पीठावर रेगोट्या ओढल्यात त्यांना. येस त्याच्यानंतर बघा. येस बघा डोबे रायनर यांनी काय मांडले? त्रिके. डोबे रायनरनी काय मांडले? त्रिके, ट्रायड्स. येस त्यानंतर न्यूलँडनी काय मांडले? अष्टके. न्यूलँडनी काय मांडले? अष्टके. ऑक्टेव्ज. येस ऑक्टेव्ज. मेंडेल्यूजने काय केला? आवर्त सारणी. आवर्त सारणीचा जनक म्हणून कोण? आवर्त सारणीचा जनक कोण रे बाबा? येस पिरियॉडिक टेबलचा जनक कोण? मेंडेल्यूज. आणि हा कोण आहे? आधुनिक आवर्त सारणी. बघा आधुनिक म्हटलं, आधुनिक आवर्त सारणी म्हटलं, मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हटलं की मॉसले, मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हटलं की मॉसले. काय रे? येस लक्षात घ्या, हे पहिले तिघ जे आहेत ना त्यांनी मासच्या चढत्या क्रमानं मांडली केली, आणि ह्यानं ऍटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमानं मांडणी केली. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू, नीट लिहून घ्या, माइंड मध्ये लिहून घ्या. ऍटॉमिक नंबरनं कोण मांडणी केली? मॉसलेनं. म्हणूनच तो आधुनिक आवर्त सारणीचा जनक झाला. खऱ्या अर्थानं ऍटॉमिक नंबरनंच मांडलं पाहिजे, जे वरच्या तिघांना जमलं नाही. आणि याच्या काळात 56 मूलद्रव्याचा शोध लागला होता, याच्या काळात 63 मूलद्रव्याचा शोध लागला होता, आणि ह्याच्या काळात 118 मूलद्रव्य त्यानं मांडून ठेवलेत आता रिसेंट माणूस. येस लक्षात येतोय सगळ्यांनी? लक्षात घ्या, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आवर्त सारणीचा शोध संबंधित शास्त्रज्ञ, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, गेलाच तर कोणाला येणार नाही. मूलद्रव्य आणि त्यांचे धातुके. येस मूलद्रव्य आणि त्यांचे धातुके. इथं मला एक महत्वाचं सांगायचं आहे, ऍल्युमिनियमचा सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या बॉक्साईड, ऍल्युमिनियमचा सगळ्यात महत्वाचा बॉक्साईड. त्यानंतर आयन, आयनचा एक महत्वाचा हेमेटाईट, हेमेटाईट, सिडेराईट, हेमेटाईट, सिडेराईट, पायराईट, मॅग्नेटाईट, ओके लिमोनाईट,
एवढेच प्रश्न येतात. येस, हे दोनावरच मेन फोकस असतो आपल्या आयोगाचा. येस, नेक्स्ट अल्केनवर येणारे प्रश्न. अल्केन म्हणजे काय? अल्केन म्हणजे ज्यांच्यात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. ज्यांच्यात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो त्यांना अल्केन म्हणतात. लक्षात घ्या, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ज्यांच्यात असतो त्यांना काय म्हणतात? अल्केन. अल्केन. चला, डाऊट काही यायलेत का रे? येस, चला मॉसले आधुनिक. ओके, प्लीज सबस्क्राईब चॅनल, हे आम्हीच टाकले. त्यानंतर डोबे रायनर 30 एलिमेंट्स बरोबर शुभम, लाईक करा. लिमोनाईट काय आहे का? काही प्रश्न असेल तर मी घेतो तुमचे. येस, ओके ओके ओके. चला चला, काय आहेत का वर? ऑक्सिजन ची 3.3 आली आली. येस, ओके, चलो ओके, काही प्रश्न नाही येत. चला कंटिन्यू करू. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन, हे सगळ्या लक्षात घ्या. आणि यांचं सर्वसाधारण सूत्र HCN H2N+2. यांचं सर्वसाधारण सूत्र CnH2N+2, ह्याला अल्केन म्हणतात. अल्केन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. येस, ओके, ह्याच्यावर काही नाही. अल्केनला हायड्रोकार्बन म्हणतात. येस, अल्केनला काय म्हणतात? हायड्रोकार्बन. येस, अल्केनला काय म्हणतात? हायड्रोकार्बन. येस, आता कोणताही अल्केन जर असेल, एक कार्बनचा कोणी असेल तर त्याला मिथ पासून सुरुवात करायची. दोन कार्बनचा असेल इथ पासून सुरुवात करायची. तीन कार्बनचा असेल प्रोप पासून सुरुवात करायची. चार कार्बनचा असेल तर ब्यूट पासून सुरुवात करायची. येस, लक्षात आलं? एक कार्बन असेल मिथ, दोन कार्बन असेल इथ, तीन कार्बन असेल प्रोप, चार कार्बन असेल ब्यूट. जर अल्केन असेल तर ए एन ई लावा, अल्किन असेल तर ई एन ई लावा, आणि अल्काइन असेल तर वाय एन ई लावा. येस, CnH2n-2 CnH2n. बघा, आता नीट परत रिवाइज करतो, नीट ऐका. हायड्रोकार्बनची तीन रूपे. येस, हायड्रोकार्बनची तीन रूपे, अल्केन अल्किन अल्काइन. येस, परत येऊ अल्केनवर. अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. पण नीट लक्षात ठेवा मित्रा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे सगळेला सगळे डबल बॉन्ड नाही. येस, समजा तीन कार्बन आहेत, समजा तीन, तर किती डबल बॉन्ड? केवळ एकच डबल बॉन्ड, एकच डबल बॉन्ड. ओके, मागून दोन समोरून दोन, जीव गुदमरून जाईल की त्या बिचाऱ्याचा. येस, त्या कार्बनला लागतात चार. येस, लागतात चार, त्यामुळे एकच डबल बॉन्ड. इथं एक डबल बॉन्ड वापरला, इथं सिंगल. अलक लक्षात, अलक लक्षात. येस, हे अल्काइनच्या बाबतीत पण आहे. तीन कार्बन काढले, एकच ट्रिपल बॉन्ड, एकच ट्रिपल बॉन्ड, समोर सिंगल काढ रे बाबा. येस, समजतंय का? म्हणजे इथं किती वापर तू? येस, किती वापर? सगळ्यांमध्ये सिंगलच असला पाहिजे. कोणामध्ये? अल्केन मध्ये. अल्केन मध्ये सगळ्यांमध्ये काय असला पाहिजे? सिंगलच असला पाहिजे. अल्केन मध्ये सगळ्यांमध्ये काय असला पाहिजे? सिंगलच असला पाहिजे. अल्किन मध्ये एक डबल बॉन्ड असला पाहिजे. अल्काइन मध्ये एक ट्रिपल बॉन्ड असला पाहिजे. दुसरा जो आहे किंवा तिसरा चौथा किती काय लांब चेन बनवा. येस, हे सर्वांना लक्षात येते. ओके, CnH2n-2 हे अल्काइन आहेत. येस, अल्केन अल्किन अल्काइन हे हायड्रोकार्बनची तीन रूपे. कार्बनची अपरूपे, कार्बनची अपरूपे, कार्बनची अपरूपे. अपरूपे म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ॲलोट्रॉप्स. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? ॲलोट्रॉप्स. ॲलोट्रॉप्स म्हणजे काय? एकाच प्रकारच्या मूलद्रव्यापासून बनणारे. येस, एकाच प्रकारच्या मूलद्रव्यापासून बनणारे. ओके, लक्षात येते? पाय सिग्मा, पाय सिग्मा सांगणार सांगणार. येस, 100% सांगणार. पाऊंड रंग, नो टेन्शन. पाय सिग्मा सांगतो, परत येतो, वापस परत विसरतो मी. येस, पाय सिग्मा सांगणार. पाय सिग्मा महत्वाचा आहे. माझं कसं काय चुकून राहिलं मलाच कळलं नाही. येस, दोन बॉन्ड असतात, दोन प्रकारचे बॉन्ड असतात. एकाला म्हणतात सिग्मा बॉन्ड. येस, एकाला म्हणतात सिग्मा बॉन्ड, दुसऱ्याला म्हणतात पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड म्हणजे असा, पाय बॉन्ड म्हणजे असा. येस, साईन पण लक्षात ठेवा. सिग्मा आणि पाय म्हणजे काय नीट बघा. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणताही एक सिंगल बॉन्ड जर म्हटला, एक सिंगल बॉन्ड, तर त्याच्यात आता हे काय असं वापरू. हा, एक सिंगल बॉन्ड. येस, एक सिंगल बॉन्ड. ओके, ठीक आहे. ओके, आता थोडासा आपला भरपूर वेळ झालाय. मला वाटतंय 1:23. येस, प्रॉपर आपलं लेक्चर चालू आहे. कसं असतं, कॅमेरा लेक आपली बॅटरी आहे, ती बॅटरी थोडीशी कमी झाली आहे. ओके, त्यामुळं मी मॅक्झिमम हे पॉईंट कव्हर करतो लगेच. ओके, पाय सिग्मा आधी कम्प्लीट करतो, त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो. येस, त्याच्यानंतर तुमच्याकडे येतो. पहिले आधी हे कम्प्लीट करतो. एक मिनिटाला मला रिमाइंडर द्या, एक दोन मिनिटाला. येस, एक सिंगल बॉन्ड. येस, एक सिंगल बॉन्ड. एक सिंगल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा. एक डबल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा अधिक एक पाय. आणि एक ट्रिपल बॉन्ड म्हणजे एकच सिग्मा अधिक दोन पाय. हे माइंड मध्ये लिहा, नाही तर तुमच्याकडे पेन असेल तर लिहून घ्या. कारण माइंड मध्ये लिहिण्यात का माइंड तुमचा क्लिअर नाही मला माहिती. येस, ह्याच्या बाबतीत आतापर्यंत होता. येस, एक सिंगल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा, एक डबल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा एक पाय, एक ट्रिपल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा आणि दोन पाय. येस, लक्षात आलं? ओके, हे सर्वांनी लक्षात घ्या. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जरी समजा लेक्चर ब्रेक झालं
तर लेक्चर जर थोडक्यात समजा कॅमेरामुळे ब्रेक झालं तर सगळ्यांनी 5 मिनिट वेट करायचं, 5 मिनिटात आपण लगेच कंटिन्यू करू, फक्त बॅटरी चेंज करायला वेळ लागतो, फक्त सगळा कॅमेरा ऑफ होईल, येस कॅमेरा ऑफ होईल पण माझा आवाज चालू राहील, येस आवाज चालू राहील, त्यामुळे मी आवाज चालू असताना मी तुम्हाला सगळं सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड सगळं सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. चलो तर एक काय सांगतोय, एक सिंगल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा, एक डबल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा एक पाय, आणि एक ट्रिपल बॉन्ड म्हणजे एक सिग्मा दोन पाय, संपलं, एवढंच लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला काही बी विचारू द्या, काही बी, येस काही बी म्हणजे काय, जर मी म्हटलं समजा प्रोपीन, येस प्रोपीन म्हणजे इंग्रजीत बघायचं कधी पण मराठी काय कळत नाही, तर प्रोपीन म्हणजे ईएनई लावले ना, ईएनई म्हणजे काय हो डबल बॉन्ड, प्रोपीन कसं असेल बघा, कार्बन कार्बन डबल आणि एक सिंगल, मी आताच सांगितलं तरी, येस एक सिंगल. आता प्रोपीन मध्ये किती सिग्मा किती पाय हा प्रश्न विचारला तर मी तुम्हाला प्रोपीनचं सांगतो, ब्युटीन पेंटीन ते तुम्ही बघा, येस माझं काम एकच सांगणं. आता याला एकूण दोघं जण आहेत, स्वतःचे चार जण असतात, एकूण आठ जण लागतात कार्बनला, येस कार्बन लागतात म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या बाहेरच्या कक्षेत आठ जण लागतात, दोन तीन चार चार, सॉरी एवढे कशाला, दोनच इथं, दोन हे दोन म्हणजे इथं हायड्रोजन ते हायड्रोजन, एकूण चार झाले का, बस इकडे दोन आहे इकडे तीन आहे, एकच लागतो बरोबर, या कार्बनला इकडे एकच आहे, दोन तीन चार म्हणजे इकडे एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन, हे पूर्ण स्ट्रक्चर झालं प्रोपीनचं. हे काय झालं प्रोपीनचं. मग प्रोपीन मध्ये किती सिग्मा किती पाय, तर पहिले सिंगल बॉन्ड मोजून घ्या, एक बॉन्ड दोन नंबर तीन नंबर चार बॉन्ड पाच बॉन्ड सहा बॉन्ड सात बॉन्ड, म्हणजे सात सिग्मा झाले बरोबर, कारण एका सिंगल मध्ये किती, एकच सिग्मा, येस येस एकच सिग्मा. आता पाय बॉन्डच्या बाबतीत मी निळा रंग वापरतो, एकच डबल बॉन्ड आहे, एकच डबल बॉन्ड, एक डबल बॉन्ड म्हणजे काय, एक सिग्मा आणि एक पाय, म्हणजे या प्रोपीन मध्ये किती सिग्मा बॉन्ड झाले, प्रोपीन मध्ये किती सिग्मा झाले, सात आणि आठ, आला रे प्रश्न कि हे ठोकायचं डायरेक्ट, येस प्रोटीन मध्ये किती सिग्मा, आठ सिग्मा, प्रोटीन मध्ये किती पाय, एकच पाय, येस प्रोटीन मध्ये किती पाय, एकच पाय, सिंगल बॉन्ड सगळे असतील तर पाय नसतो, म्हणजे समजा अल्केन एन ई, अल्केन जर विचारला तर पाय नसतो, अल्केन जर विचारला तर पाय नसतो, अल्किन आणि अल्काइन मध्येच पाय असतो, सिग्मा मात्र सगळ्यांमध्ये असतो. लक्षात हे समजलं असेल, येस सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड सांगतो, येस तुम्ही विचारलाय सॅच्युरेटेड बघ रे, येस सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे गेली का, नाही राहू दे चालू राहू दे, जोपर्यंत संपत्ती तोपर्यंत चालू राहते, काही प्रॉब्लेम. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल, म्हणून अनसॅच्युरेटेड कोण, अनसॅच्युरेटेड कोण, अल्केन अल्किन सॉरी अल्किन अल्काइन, येस हे दोघं अनसॅच्युरेटेड, आणि सॅच्युरेटेड एकटाच राजा अल्केन, येस लक्षात आलं, अल्केन हा सॅच्युरेटेड आहे आणि अल्किन आणि अल्काइन हा अनसॅच्युरेटेड आहे, येस अल्किन आणि अल्काइन हे अनसॅच्युरेटेड, लक्षात येतंय का, समजतंय का, येस ओके. चलो 75 कार्बनचे अपरूपे, अपरूपे सांगत होतो परत तुम्ही मला तिकडे घेऊन गेलात, येस तर परत अपरूपाकडे येतो. अपरूप दोन प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात, एकाला म्हणतात क्रिस्टलाइन, आता ह्याचे मराठी अर्थ विचारू नका, टाईप बी करू नका, येस. नंतर दुसरा असतो तो नॉन क्रिस्टलाइन, एक्झाम तोंडावर आली की डिमांड करायची नाही, हे कधी लक्षात ठेवा, येस कारण काय होतं प्रॉब्लेम होऊन जातो उगच, मला माहिती आहे काय गरजेचं आहे काय नाही. क्रिस्टलाइन मध्ये, क्रिस्टलाइन म्हणजे थोडक्यात स्फटिक रूपी, म्हणजे ह्याच्यात तिघजण येतात, येस तिघजण प्रमुख येतात, प्रमुख, येस एकाला म्हणतात डायमंड हिरा, एकाला म्हणतात ग्राफाइट, एकाला म्हणतात ग्राफाइट, आणि दुसरा कोण आहे रे, फुलेरिन्स, दुसरा कोण आहे, फुलेरिन्स, पाठच करा सिंपल, प्रत्येकाचा एमसीक्यू देणारच आहे मी, हाय का पुढं नाहीये, चला इथंच देऊन टाकतो, येस. नॉन क्रिस्टलाइन मध्ये कोण येतं, कोळसा, आणि कोळशामध्ये कोण, पीठ लिग्नाइट अँथ्रेसाइट बिट्युमिनस, भारतातला बिट्युमिनस लक्षात ठेवायचं, हे पाठ करून ठेवायचं, हे तिकडं नॉन क्रिस्टलाइन अपरूपे आणि क्रिस्टलाइन, येस ओके. आता क्रिस्टलाइन मध्ये हिरा ग्राफाइट फुलेरिन्स, चला प्रत्येकावरचा एमसीक्यू, प्रत्येकावरचा एमसीक्यू, प्रत्येकावरचा एमसीक्यू, एकच महत्वाचा एमसीक्यू मला जे वाटतो तो, येस हिरा म्हणलं ना की एकच एमसीक्यू लक्षात ठेवायचं, टेट्राहायड्रल टू सॉरी थ्री डायमेन्शनल रचना, रचना कशी असती, चतुष्कोनातील त्रिमितीय रचना मराठीमध्ये, येस हे एमसीक्यू आहे. आणि ग्राफाइट, ग्राफाइट एकमेव अधातू जो विजेचे वहन करतो, आणि ह्याला म्हणायचं हेक्झागोनल, येस ह्याला म्हणायचं हेक्झागोनल, पण ह्या प्लेनर आहे, प्लेन आहे, हा काय थ्री डी नाहीये, थ्री डायमेन्शनल नाहीये, येस इथंच 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 थांबा, कॅमेरा ऑफ झाला, येस ग्राफाइट हेक्झागोनल, येस हिरा टेट्राहायड्रल, त्याच्यानंतर ग्राफिन,
यस सॉरी फुलेरिन्स काय नंतर काय फुलेरिन्स काय रे बाबा फुलेरिन्स आणि फुलेरिन्स ला काय म्हणायचं कार्बन 60 बघा एमसीक्यू एवढाच लक्षात ठेवा याला काय म्हणतात कार्बन 60 कार्बन 60 दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके लक्षात येते कार्बन 60 नेक्स्ट काय तुमचे डाऊट यस कार्बन 60 बरोबर ओके तुम्ही ज्योग्राफीत घुसू नका नाहीतर मी जाईल येस चला पुढे ओके नवेली तामिळनाडू हे ते तिकडे ज्योग्राफीत येस ओके चलो चलो फंक्शनल ग्रुप विचारतात का चला फंक्शनल ग्रुप घेतो काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जे म्हणाल ते घेतो आर ओ आर ह्याला इथर म्हणतात बघा ह्याला काय म्हणतात इथर म्हणतात आर ओ एच लक्षात ठेवा ह्याला अल्कोहोल म्हणतात विचारलं तर विचारलं फायदा झाला तर झाला येस आर सी ओ एच ह्याला ऍसिड म्हणतात कार्बोक्झिलिक ऍसिड साधा सुद्धा नाही कार्बोक्झिलिक ऍसिड आर सी ओ एच आर सी ओ आर येस ह्याला म्हणतात किटोन ह्याला काय म्हणतात किटोन बघा पाठ करा पाठ करा पाठ करा काय फरक पडत नाही हे पाठ केलं तर येस आर सी ओ नाही सॉरी आर सी एच ओ ह्याला म्हणतात अल्डिहाइड याला काय म्हणतात अल्डिहाइड स्क्रीनशॉट काढून घ्या आणि थोड्यात हे झालं की मग 2 मिनिटं थोडंसं मंथन करायचं थोडंसं अवघड आहे येस त्यानंतर आर सी ओ ओ आर ह्याला म्हणतात ईस्टर येस येस पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा आंब्याचं तुम्हाला ज्यूस खायला प्यायला मिळतो येस ते ईस्टर असतात येस हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे एवढे आपल्याला फंक्शनल ग्रुप पाठ पाहिजे एवढ्या फंक्शनल ग्रुपच्या बाहेर प्रश्न जात नाही बस हेच फंक्शनल ग्रुप आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढा वेळ नाही आपल्याकडे चला आयसोमर म्हणजे काय आयसोमरची डेफिनेशन विचारली जाईल रे येस आयसोमरची डेफिनेशन विचारली जाईल डेफिनेशन काय ज्यांचा रेणूभार येस मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणूसूत्र ज्यांचं रेणूसूत्र सारखं आहे येस ज्यांचं रेणूसूत्र सारखं आहे परंतु रचना सूत्र ज्यांचं रचना सूत्र बघा रचना सूत्र वेगळं आहे येस रचना सूत्र काय वेगळं आहे रचना सूत्र ज्यांचं वेगळं आहे हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला रचना सूत्र ज्यांचं वेगळं आहे रेणूसूत्र सारखं पण रचना सूत्र वेगळं यांना एकमेकांचे आयसोमर्स म्हणतात चला पुढे आम्ल आम्लारी आणि महत्वाचे क्षार आम्ल आम्लारी आता तीन शास्त्रज्ञ लक्षात ठेवा मी परत एकदा सांगतो इथं मी ऍसिड लिहितो जाऊ द्या येस इथं ऍसिड लिहितो येस इथं बेस लिहितो येस आणि तीन शास्त्रज्ञ मी इथं लिहितो येस या तीन शास्त्रज्ञांचे नावं लक्षात घ्या येस एक आहे आरहेनियस येस दुसरा आहे ब्रॉन्स्टेड ब्रॉन्स्टेड लॉरी हे दोघं आहेत बरं का येस आणि तिसरा आहे लेविस ह्या तिघांनी डेफिनेशन दिल्यात ह्या तिन्ही डेफिनेशन अत्यंत महत्वाचे आहेत आरएनएज म्हणजे काय जो एच प्लस देतो येस जो एच प्लस देतो तो बेस सॉरी तो ऍसिड आणि जो हायड्रॉक्साईड आयन तयार करतो हायड्रॉक्साईड आयन देतो म्हणजेच तयार करतो जो ओ एच मायनस तयार करतो तो बेस हे आरएनएज ने सांगितलं ब्रॉन्स्टेड लॉरीनं काय सांगितलं जो प्रोटॉन देतो तो ऍसिड आणि जो प्रोटॉन घेतो ऍक्सेप्ट करतो येस जो प्रोटॉन घेतो तो काय झाला बेस आणि लेविसनं काय सांगितलं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणजे इलेक्ट्रॉन जो घेतो हे ते उलट कारण जिथं प्रोटॉन देतो ना तो इलेक्ट्रॉन घेतो येस असं इथं एक उलट लक्षात ठेवायचं आणि हा इलेक्ट्रॉन देतो हे सगळ्यात महत्वाचे डेफिनेशन आहेत मित्रांनो आतापर्यंत न विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे हे महत्वाचे आहेत नववीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिले आहेत येस काही काही गोष्टी स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा असतात पण आपल्याला लक्षातच येत नाही ओके आता बघा येस ऍसिड बेस आता हे मी तुम्हाला सांगितलं आता आम्ल आम्लारी झालं क्षार क्षार मध्ये लक्षात ठेवा बघा NaHCO3 ह्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात हा बेसिक आहे येस ह्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतात बेसिक आहे हा अँटी ऍसिड म्हणून वापरला जातो ओके हा अँटी ऍसिड म्हणून वापरला जातो येस तसेच हा अग्निशामक दलात CO2 नष्ट करण्यासाठी वापरला सॉरी अग्निशामक दलात ओके अग्निशामक दलात याचा उपयोग केला जातो येस खाण्याच्या सोड्याचा ह्याला खाण्याचा सोडा सुद्धा म्हणतात आणि हा बेसिक आहे हे लक्षात ठेवा NaHCO3 त्याच्यानंतर दुसरा आहे Na2CO3 येस ह्याला सोडियम कार्बोनेट म्हणतात तो बाय कार्बोनेट होता हा कार्बोनेट आहे याच्यात फक्त हायड्रोजन नाही हा सुद्धा बेसिक आहे हा पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागतो कागद इंडस्ट्रीमध्ये लागतो काच शुद्धीकरण सॉरी काच निर्मितीमध्ये लागतो येस असा हा कपडे धुणारा धुण्याचा सोडा येस कपडे धुण्याचा सोडा येस हे आपल्याला इथं दोन लक्षात घ्यायचे नंतर CaOCl2 याला म्हणतात ब्लिचिंग पावडर येस याला काय म्हणतात ब्लिचिंग पावडर कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड याच्यामधला क्लोरीन हा अँटी बॅक्टेरियल असतो येस हा काय असतो
एंटी मायक्रो ऑर्गॅनिझम वाला किंवा अँटी बॅक्टेरियल असतो. म्हणून क्लोरीन काय करतो, निर्जंतुकीकरण करतो, पाणी शुद्ध करतो म्हणजे निर्जंतुकीकरण करतो. गाळाचा ह्याच्याशी काही संबंध नाही. येस, गाळ खाली सेटल डाऊन करणे हे तुरटीचं काम आहे. येस, म्हणून क्लोरीन आणि गाळ याचा काही संबंध नाही. क्लोरीन पाण्याचं शुद्धीकरण करतो, याचा अर्थ काय, तर क्लोरीन पाण्यामधील काय करतो, बॅक्टेरिया किंवा जे काही जीवाणू असतो त्यांना मारतो. चलो, रासायनिक अभिक्रिया आणि महत्वाचे प्रश्न. चार महत्वाच्या रासायनिक अभिक्रिया आहेत. एक आहे कॉम्बिनेशन अभिक्रिया, एक आहे कॉम्बिनेशन अभिक्रिया, येस कॉम्बिनेशन अभिक्रिया. दुसरी आहे डिकंपोजिशन अभिक्रिया, डिकंपोजिशन अभिक्रिया, येस. त्याच्यानंतर आहे डिस्प्लेसमेंट अभिक्रिया, एक आहे डिस्प्लेसमेंट अभिक्रिया आणि तिसरी चौथी आहे डबल डिस्प्लेसमेंट. चौथी काय, डबल डिस्प्लेसमेंट. बघा, कॉम्बिनेशन, डिकंपोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट. कॉम्बिनेशन म्हणजे काय, जेव्हा दोघं एकत्र, जेव्हा दोघं एकत्र येतात आणि तिसऱ्याचा जन्म होतो, येस याला कॉम्बिनेशन म्हणतात. पण एकाचा जन्म होतो आणि दोघंच एकत्र येतात. डिकंपोजिशन म्हणजे काय, एकाला ब्रेक केलं जातं आणि दोघं निर्माण होतात, याला डिकंपोजिशन म्हटले. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ, ओके, डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ, सॉरी, डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ एबी प्लस सीडी, याच्यामध्ये सी कोणाला तरी बी ला डिस्प्लेस करतो आणि नवीन पदार्थ तयार होतात. आणि डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, जेव्हा एकाच अभिक्रियेत दोघं जण एकमेकाला डिस्प्लेस करतात त्याला डबल डिस्प्लेसमेंट म्हणतात. आता याच्यामध्ये महत्वाचा, ह्या रिएक्शन मध्ये महत्वाचा प्रश्न काय असतो, कॅटलिस्ट. ओके, जो अवघड आहे, जो विचारला जातो, महत्वाचा प्रश्न आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय, तर कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक. कॅटलिस्ट म्हणजे काय, उत्प्रेरक. उत्प्रेरक हा तसं बघायला गेलं तर रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, पण नीट बघायचा की ऑप्शन काय दिलेत. बघा, कधी कधी काय असतं की प्रश्न कोण निर्माण केलाय त्याच्या मनावर आहे की एमसीक्यू पॅटर्न कसा ठरवायचा. आता तसं बघायला गेलं तर उत्प्रेरक हे अभिक्रियेत भाग घ्यावंच लागतं ना, त्याला त्या अभिक्रियेत जावं लागतं. पण अभिक्रियेत भाग घेतात हे कोणत्या भाषेत म्हटलंय, केमिस्ट्री, केमिकली म्हटलंय. अभिक्रियेत भाग घेत नाही त्या शब्दाचा एक अर्थ निघतो, अभिक्रियेत भाग घेत नाही त्या शब्दाचा अर्थ असा की अभिक्रिये अंती उत्प्रेरकामध्ये कसलाही बदल होत नाही. येस, हे महत्वाचं वाक्य. म्हणजे एखादी अभिक्रिया झाली, ए बी मध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे ए मध्ये बदल झाला ना, पण कॅटलिस्ट मध्ये असा बदल होत नाही, ह्याचा हा अर्थ आहे. म्हणून कालच्या एका एक्झामला आला होता प्रश्न की अभिक्रियेत भाग घेत नाही असा आला होता, आणि चौथं एक ऑप्शन दिले होते की त्याच्या अवस्थेत बदल होतो. अरे, अवस्थेत बदल होतो हे चुकीचं विधान आहे, अभिक्रियेत भाग घेतो हे चुकीचं नाही. नेमकं काय चुकीचं आहे, चुकीचं काय, चुकीचं हे आहे की उत्प्रेरकामध्ये बदल होतो, बदलच होत नाही, म्हणून त्याला एक अर्थ काढलाय की अभिक्रियेत भाग घेत नाही. आयोग फार हुशार आहे, एमपीसी की स्टँडर्ड एक्झामच नाही जगात निर्माण झाली. येस, त्यामुळे असे एकदम भारी क्वेश्चन्स काढले जातात, म्हणजे प्रत्येकच लेवलला, प्री असेल, मेन्स असेल, येस, हे सगळ्या लक्षात घ्या. तर कॅटलिस्ट बदल लक्षात घ्या, कॅटलिस्ट स्पीड ऑफ रिएक्शन वाढवतो. कॅटलिस्ट काय करतो, स्पीड ऑफ रिएक्शन, कॅटलिस्ट काय करतो, स्पीड ऑफ रिएक्शन वाढवतो, हे लक्षात. चलो, तर कॅमेरा बंद झालेला आहे, माझा आवाज तुम्हाला येईल, तर जितका वेळ आपल्याला घेता आला तितका वेळ आपण घेतलं, कोणीही इकडे तिकडे जाऊ नका. येस, आणखीन एक जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिट लेक्चर घेईल, पण काय, मला एवढं सांगायचं की मी आज तो उद्या घेऊ शकलो असतो, परंतु प्रॉब्लेम असा होतो की आता उद्याचा शेवटचा दिवस आहे. येस, आणि आज तुम्ही जेवढे काही थांबताल तेवढ्यांना फायदा होईल. मी तुम्हाला सांगतोय, जेवढे थांबतील तेवढ्यांना फायदा निश्चितपणे झाला पाहिजे. येस, नाही झाला तर माझं नाव बदला, एक तरी मार्काचा फायदा झाला पाहिजे. येस, आवाज क्लियर आहे, एम आय ऑडिएबल? येस, ऑडिएबल आहे, आवाज आहे, आवाज आहे ना? येस, येस, चेक, चेक इट, चेक इट, आवाज आहे का बघा. येस, आवाज आहे, मला सांगा एकदा, आवाज येतोय का रे बाळांनो? येस, बघा, लक्षात घ्या. ओके, तर जेवढा काही आता वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये एक आपण एकमेकांना सहाय्य करू. येस, असं म्हणू, म्हणजे तुम्ही जेवढं सबस्क्राईब करताल चॅनल तेवढं जास्त, ओके, जेवढं सबस्क्राईब करताल तेवढा जास्त आपल्या ह्या शारदा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला जास्त रूप मिळेल, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. येस, जेवढे जॉईन आहेत त्या सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. येस, लाईट आणि साऊंड हे दोनच महत्वाचे टॉपिक मी घेणार आहे, त्यामुळे निश्चितपणे तुम्ही निवांत राहा, टेन्शन घेऊ नका, दोनच टॉपिक घेणार आहे, कंटिन्यू आपलं चालतंय, काही टेन्शन घ्यायचं नाही. येस, ओके, लाईट आता आता झालं ना, कितवा पॉईंट चालू आहे, 78वा पॉईंट चालू आहे, उरले 20 पॉईंट. ओके, उरले 20 पॉईंट, हे 20 पॉईंट कशाचे आहेत, लाईट आणि साऊंडचेच आहेत, आणि डायरेक्ट महत्वाचे महत्वाचे घेतोय. येस, सगळं क्लिअर आहे, नो डाऊट. चलो, थोडासा कॅमेरा ऑफ झालाय, मी थोडं दिसत नाहीये, तेवढ्या वेळ थोडं सहन करा, लगेच येणार मी. ओके, चलो,
तर बघा एक 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 एमसीक्यू बुलेट पॉइंट्स काढा, चला बुलेट पॉइंट्स काढा. अल्फा बीटा गॅमा, येस अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा ह्या तिघांमध्ये जर भेदन क्षमता जर बघितली, भेदन क्षमता तर सगळ्यात जास्त गॅमा, येस सगळ्यात जास्त गॅमा, त्याच्यानंतर बीटा, त्याच्यानंतर अल्फा. येस सगळ्यात जास्त भेदन कोण? गॅमा. पण ही जर गतिज ऊर्जे बद्दल बोललो ना मित्रांनो, लक्षात घ्या, जर अल्फा बीटा गॅमाला गतिज ऊर्जा जर आम्ही दिलं तर सगळ्यात जास्त गतिज ऊर्जा अल्फाची, नंबर दोन ला बीटाची, नंबर तीन ला गॅमाची. का? तर बाबा गतिज ऊर्जा ही मासवर डिपेंड असते. गतिज ऊर्जा कशावर डिपेंड असते? मासवर डिपेंड असते. त्यामुळं गतिज ऊर्जा अल्फाची जास्त, आणि अल्फाचं मास प्रचंड आहे, आणि गॅमाला मासच नाही म्हणजे शून्य. त्यामुळे गतिज ऊर्जा हा न आलेला प्रश्न आहे. गतिज ऊर्जा सगळ्यात जास्त कोणाला? अल्फाला. हे न आलेला प्रश्न आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या, हळू घ्या, काय प्रॉब्लेम नाही. येस ओके नेक्स्ट. आता हे झाल्यानंतर दुसरा एक आहे आयनन शक्ती, आयनन शक्ती, आयनन शक्ती हा सुद्धा कधी आला नाही प्रश्न. त्यामुळे सगळ्यात जास्त आयनन शक्ती सुद्धा अल्फाची, बीटाची, नंतर गॅमाची. येस हे पण आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे. वेग, येस वेग जर विचार केला तर अर्थात गॅमाचा वेग सगळ्यात जास्त, बीटा नंतर, अल्फा नंतर. येस हे थोडस लक्षात घ्या, लगेच आपलं चालू होईल एक दोन मिनिटांमध्ये. येस तर भेदन क्षमता, गतिज ऊर्जा, आयनन शक्ती, वेग हे चार क्रम अत्यंत महत्वाचे आहेत. येस हे चार क्रम अत्यंत महत्वाचे आहेत, म्हणजे इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके बघा, गतिज ऊर्जा, त्याच्यानंतर भेदन क्षमता, वेग, यासाठी एकच लागू होणार. गतिज ऊर्जा, वस्तुमान, गतिज ऊर्जा, वस्तुमान, त्याच्यानंतर आयनन शक्ती. बघा मी नीट सांगतोय, ते ऐकू येते का? बघा गतिज ऊर्जा, वस्तुमान आणि आयनन शक्ती या तिघांसाठी क्रम हा सारखाच आहे. येस क्रम हा सारखाच आहे. ओके चालू झालेला आहे. येस ओके चलो, वस्तुमान, आयनन शक्ती या तिघांचा क्रम एकत्रच आहे. ओके चलो, रिपीट सांगायची काय गरज नाही, मी रिपीट घेणारच आहे. याची वेळ थोडाच उगा तुमचा टाइम वाया जाऊन नेमून घेतलं. चला परत एकदा बघा, वेग आणि भेदन क्षमता, गॅमा, बीटा, अल्फा हा क्रम पाठच करावे. येस हा क्रम पाठच करा. जेवढा जास्त वेग तेवढी जास्त भेदन क्षमता. म्हणून भेदन क्षमतेचा संबंध केवळ वेगाशी आहे, भेदन क्षमतेचा संबंध केवळ वेगाशी आहे. येस हे तर आहेच आहे, आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं, भेदन क्षमतेचा संबंध मासशी सुद्धा आहे. येस भेदन क्षमतेचा संबंध मासशी सुद्धा आहे. जेवढं जास्त वस्तुमान तेवढा जड, जेवढा ढोला माणूस किती पळणार आहे. येस त्यामुळं जेवढं वजन कमी तुमचं, जेवढं वस्तुमान कमी, तेवढं भेदन क्षमता जास्त. म्हणून भेदन क्षमतेचा संबंध कोणाकोणासोबत आहे? भेदन क्षमतेचा संबंध दोघांसोबत आहे. एक वेग, दुसरं मास. मास जेवढं कमी तेवढं भेदन जास्त, वेग जेवढं जास्त तेवढं भेदन जास्त. सिंपल, भेदन आणि वेग एकमेकांना लागू होतात. आता गतिज ऊर्जा असेल, वस्तुमान असेल किंवा आयनन शक्ती असेल, या तिघांसाठी ही अल्फा बीटा गॅमा हा क्रम पाठ करायचा. अल्फा बझाला बझाला, याच्यात वेगळाच प्रश्न येत नाही, प्रश्नच येत नाही. आता एक मात्र कन्फ्युजन तुम्हाला मी नीट सांगतो, एक मात्र कन्फ्युजन इथं नीट सांगतो. येस सगळ्यांनी लक्षात घ्या, एवढ्यापैकी एक असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, एक असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. प्रश्न कसा येतो बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा कोण भाग आहे किंवा कोण भाग नाही असा प्रश्न येतो. येस लक्षात येतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा कोण भाग आहे आणि कोण नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा केवळ गॅमा भाग आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा फक्त गॅमा हाच भाग आहे. अल्फा आणि बीटा इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे भाग नाहीत, कारण तिकडे कोण येतं? रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, अल्ट्राव्हायलेट, व्हिजिबल लाईट, लक्षात येते का? त्याच्यासोबत गॅमा येतो, एक्सरे, गॅमा, अल्ट्राव्हायलेट, तिथं अल्फा बीटा येत नाहीत. म्हणून अल्फा बीटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे भाग नाहीत. नेक्स्ट, न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन. येस न्यूक्लिअर फ्युशन आणि फ्युजन, फ्युजन मध्ये हजार पट ऊर्जा जास्त असते. येस हजार पट ऊर्जा जास्त असते. कोणापेक्षा? कोणापेक्षा? फिशन पेक्षा. फिशन पेक्षा फ्युजन मध्ये हजार पट. फ्युजन, फिशन म्हणजे काय? विखंडन. येस याला विखंडन म्हणा, याला संमिलन म्हणा. येस विखंडन, संमिलन. विखंडन जे होतं ते मोठ्याचं मोठ्याचं छोट्यात होतं. म्हणून युरेनियम सारखे मोठे विखंडित होतात, याच्यापासून अणुबॉम्ब निर्माण होतो, याच्यापासून अणुबॉम्ब निर्माण होतो. येस थोडंसं फास्ट होऊ, फास्ट घेऊ, सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. युरेनियम, अणुबॉम्ब. फ्युजन पासून काय निर्माण होतो? हायड्रोजन बॉम्ब. येस फ्युजन पासून काय निर्माण होतो? हायड्रोजन बॉम्ब. म्हणजे हा हायड्रोजन बॉम्ब एवढा प्रचंड शक्तिशाली आहे की हायड्रोजन बॉम्ब फोडण्यासाठी एक ऍटम बॉम्ब लागतो. लक्षात येते का? हायड्रोजन बॉम्ब फोडण्यासाठी एक ऍटम बॉम्ब लागतो. म्हणजे हायड्रोजन बॉम्बला इग्निट करण्यासाठी, म्हणजे टेम्परेचर प्रोव्हाइड करण्यासाठी ऍटम बॉम्ब लागतो. म्हणजे हायड्रोजन बॉम्ब हा अतिशय, म्हणजे हजार पट जास्त आहे, हजार पट.
एवढं लक्षात ठेवा. न्यूटनची गतिविषयक नियम पहिला नियम, हे पहिले प्रश्न फालतू असतात, येस, त्याच्यामुळे याच्यावर जास्त काही घेत नाही मी. दुसरा नियम आणि तिसरा नियम फालतू म्हणजे विज्ञानला फालतू म्हणू नये कधी, परंतु जास्त विचारले जात नाहीत. येस, पहिला दुसरा तिसरा. पहिला नियम जडत्व, दुसरा नियम संवेग बदल. पहिला नियम जडत्व, तिसरा नियम संवेद बदल, आणि तिसरा नियम प्रतिक्रिया बल. येस, पहिला जडत्व, दुसरा संवेग बदल, तिसरा क्रिया प्रतिक्रिया बल. येस, क्रिया प्रतिक्रिया बल. नेक्स्ट, गुरुत्व त्वरण आणि गुरुत्व स्थिरांक. कॅपिटल जी ला गुरुत्व त्वरण म्हणतात, सॉरी गुरुत्व स्थिरांक म्हणतात कॅपिटल जी ला. येस, याची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻¹⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. येस, कॅव्हेंडिश नावाच्या शास्त्रज्ञांनी ही व्हॅल्यू शोधली. येस, स्मॉल जी ला म्हणतात गुरुत्व त्वरण. येस, स्मॉल जी ला म्हणतात गुरुत्व त्वरण. स्मॉल जी ची व्हॅल्यू पृथ्वीच्या सरफेसवर 9.8 आहे. येस, पोल आणि काय असते ते विषुववृत्त, एक मराठी एक इंग्रजी काही बी चाललंय आपला. येस, पोलला जी ची व्हॅल्यू जास्त असते आणि विषुववृत्ताला मायनस जी ची व्हॅल्यू कमी असते. येस, पण ह्या जी ची व्हॅल्यू जगभरात सगळीकडे सारखी असते, युनिव्हर्स मध्ये सारखी असते. या कॅपिटल जीची व्हॅल्यू सगळीकडे काय असते, सारखी असते. स्मॉल जीची बदलते. स्मॉल जीची व्हॅल्यू कोण काढली, काय रे बाबा कुठे गेला असतो, गॅलिलिओ. येस, कोण, गॅलिलिओ. येस, गॅलिलिओ या माणसानं स्मॉल जीची व्हॅल्यू काढली आणि कॅपिटल जीची व्हॅल्यू कॅव्हेंडिशनं काढली, हे विसरायचं नाही. चलो, नेक्स्ट, गुरुत्व त्वरणाच्या विविध किमती जे आता सांगितलं तुम्हाला, हे लक्षात ठेवा. जी ऍट पोल इज मोर दॅन जी ऍट सर्फेस इज मोर दॅन जी ऍट इक्वेटर. येस, हे क्रम सगळ्यांनी पाठ करा. येस, गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू पोलला सर्वाधिक असते. येस, पोलला सर्वाधिक असते. सर्फेस म्हणजे पोल आणि इक्वेटर सोडून इतर सगळीकडे सर्फेस म्हणलं जातं, आणि इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. येस, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त, इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. आता लक्षात घ्या, कधी कधी वाक्य काय दिलं जातं माहितीये का, वाक्य काय दिलं जातं की पोलला जी ची व्हॅल्यू जास्त असते. कारण ऑप्शन ए दिलं जातं की पोलला वस्तुमान जास्त आहे पृथ्वीचं, पोलला वस्तुमान जास्त आहे पृथ्वीचं, का पोलला त्रिज्या जास्त आहे, त्रिज्या जास्त, वस्तुमान जास्त, वस्तुमान कमी, का त्रिज्या कमी. तर याचं एकच उत्तर येतं मित्रा, त्रिज्या कमी. येस, पोलला त्रिज्या कमी, वस्तुमानात काही फरक पडत नाही. इक्वेटरलाही वस्तुमानात काही फरक पडत नाही. म्हणून पोलला जीची व्हॅल्यू जास्त आहे, एकच उत्तर आहे, त्रिज्या कमी. येस, त्रिज्या कमी, हे विसरायचं नाही. चलो चलो चलो, नेक्स्ट, केपलरचे नियम, फर्स्ट सेकंड थर्ड. येस, फर्स्ट सेकंड थर्ड. पहिला नियम काय सांगतो, सूर्य हा फोकस आहे, सूर्य हा फोकस आहे आणि बाकीचे त्याला वर्तुळाकार किंवा विविध कक्षेभोवती फिरतात. हा पहिला नियम, सूर्य हा केंद्रबिंदू आहे आणि बाकीचे सगळे त्याच्या भोवती फिरतात. येस, सूर्य हा फोकस आहे आणि बाकी त्याच्या भोवती फिरतात, याला पहिला नियम म्हटलंय, याला फर्स्ट नियम म्हटलंय. सेकंड नियम काय म्हणलंय, सेकंड नियम म्हटलंय की सूर्य जर इथं असेल, कोणी कसाही फिरू द्या, या सूर्याच्या जर जवळ आलात इथं, बघा इथं जर असाल आणि इथं जर असाल, तर सारख्या वेळेत सारखाच एरिया कापला जातो. येस, दुसरा नियम काय सांगतो, इथं जर असाल तर एरिया तेवढाच आहे, इथं जर असाल तर एरिया तेवढाच आहे. एरिया, येस, सूर्याचा आणि तुमच्या तो काही एरिया निर्माण होतो तो तेवढाच आहे, सेम एरिया इन सेम इक्वल टाइम असं म्हटलं जातं. आणि थर्ड काय म्हटलं जातं, टी स्क्वेअर इज इक्वल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तिसरा नियम काय, केपलरचा तिसरा नियम काय, ओके समजते का, केपलरचा तिसरा नियम, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे एखाद्या ग्रहाचा स्वतः सॉरी पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ, ग्रह पृथ्वीभोवती का फिरेल, एखाद्या ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ हा त्याचा आणि पृथ्वी त्याचा आणि सूर्याचा अंतर यावर डिपेंड आहे. सूर्यापासून जेवढा दूर जाल तेवढा तो सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला वेळ लावेल. येस, तो जेवढा दूर जाईल मग किती वेळ लावेल, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. येस, नेक्स्ट, पेंडुलमचे घड्याळ. पेंडुलमचे घड्याळ सगळ्यांनी लक्षात घ्या, पेंडुलमच्या घड्याळाचा टाइम पिरियड असतो बघा 2π√L/g. बघा, म्हणजे टाइम पिरियड म्हणजे थोडक्यात जो काही त्याचा पळण्याचा कालावधी आहे, तर तो जी ला कसा आहे, इनवर्स आहे. म्हणजे पोलवर जर गेला तर जी जास्त आहे. येस, पोलवर गेला तर जी जास्त आहे, टी कसा कमी. म्हणून पोलवर टी कमी. बस एवढंच एक लक्षात ठेवा, आता बाकीचं तुम्ही बघा. इक्वेटरवर काय होतो, जास्त होतो वॉटर. येस, नेक्स्ट, वजन आणि वस्तुमान. वजन म्हणजे वेट आणि वस्तुमान म्हणजे मास.
चंद्रावर गेलं तर मास किती होतं, चंद्रावर गेलं तर वस्तुमान किती राहतं, असा प्रश्न जरी आला तरी तेवढंच राहतं म्हणायचं, तेवढंच राहतं, चेंज होत नाही. चंद्रावर गेल्यावर वस्तुमान किती, तेवढंच. चंद्रावर गेल्यावर वस्तुमान किती, तेवढंच. येस, फक्त वेट मात्र बदलत राहतं, वेट मात्र बदलत राहतं, हे विसरायचं नाही. वेट म्हणजे काय, वेट म्हणजे मास गुणिले ऍक्सलरेशन, आणि जी म्हणजे ऍक्सलरेशन, स्मॉल जी. म्हणून मास इज द, म्हणजे चंद्रावर गेलं म्हणजे तुमच्या शरीरातले 206 आडे काय कमी झाले का, 206 ला 206 आडे राहतात, 639 ला 639 मसल राहतात, स्नायू चेंज होणार आहेत का, स्नायू सुद्धा तेवढ्याच राहणार, त्यामुळे तुमच्यातलं चेंज काय होणार नाही. म्हणून मास हे कधी चेंज होत नाही. चला पुढं, त्यानंतर ध्वनी लहरी आणि दोन एमसीक्यू, ध्वनी लहरी आणि दोन एमसीक्यू, एमसीक्यू नंबर एक, एमसीक्यू नंबर दोन. एमसीक्यू नंबर एक, ध्वनी हे अणुतरंग आहेत, ह्याला लॉन्जिट्युडनल म्हटले. येस, अणु हे अणुतरंग आहेत, ह्याला लॉन्जिट्युडनल म्हटले. आता लॉन्जिट्युडनल म्हणजे काय, ज्यांचा कणांचा प्रवास हा, कणांचा प्रवास हा माध्यमाच्या दिशेने, एवढंच पाठ करा. कणांचा प्रवास, सॉरी, लहरींचा प्रवास हा माध्यमाच्या दिशेने, लहरींचा प्रवास हा माध्यमाच्या दिशेने, याला म्हणतात लॉन्जिट्युडनल. आणि दुसरा एमसीक्यू लक्षात घ्या, ध्वनी लहरीचा, याला म्हणतात यांत्रिक लहरी, याला म्हणतात मेकॅनिकल वेव्स, कारण माध्यमाची आवश्यकता आहेच, माध्यम लागतेच, माध्यम लागतेच, माध्यम लागतेच, माध्यम लागतेच. येस, दोन एमसीक्यू हे फार महत्वाचे आहेत, लॉन्जिट्युडनल अँड मेकॅनिकल. ध्वनीचा वेग, तापमान, घनता, रेणुभार संबंध, बघा, वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. सगळ्यात पहिलं हे पाठ करा, म्हणजे एखाद्या माध्यमाचं तापमान वाढलं तर ध्वनीचा वेग वाढतो, काहीच गोख्यात आणू नका आता, बस आता ताणलंय सगळं. येस, म्हणजे आता वेळ संपलेली आहे सगळ्यांची. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी, म्हणजे काय माहिती का, तापमान वाढलं माध्यमाचं की ध्वनीचा वेग वाढतो, कसा काय देणं घेणं नाही, परीक्षेत आलं उत्तर ठोका, येऊन मला विचारा, मार्क पडणार. चला दुसरं, वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. बघा, ह्या फार उलट्या कन्सेप्ट आहेत, कारण समजून घ्यायला गेलं, मला येते समजून सांगता, मला माहिती आहे पण आता वेळ नाही. येस, त्यामुळे मला काही जास्त डीप मध्ये जायचं नाही, कारण तुम्हाला समजून कोणी विचारणार नाही, कारण ही कन्सेप्ट विचारू शकत नाही, फक्त डायरेक्ट विचारलं जातं. एखाद्या माध्यमाची घनता वाढली म्हणजे ध्वनीचा वेग कमी होतो, घनता वाढली वेग कमी, घनता वाढली वेग कमी, हे पाठच करा, घनता वाढली वेग कमी. येस, आणि तिसरं, वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर वेट, वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर वेट. येस, वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर वेट. समजते, 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 वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर वेट, म्हणजे रेणूभार जेवढा कमी तेवढी वेलॉसिटी जास्त. हायड्रोजन सगळ्यात रेणूभार कमी, जोरात पळते. येस, म्हणजे हायड्रोजन मध्ये 1200 मीटर पर सेकंड एवढी स्पीड असते. येस, नेक्स्ट, इन्फ्रासोनिक अल्ट्रासोनिक साऊंड. येस, इन्फ्रासोनिक, इन्फ्रासोनिक 0 to 20 hertz. कोण कोण काढतं, हत्ती, गेंडा. येस, हत्ती, गेंडा हे स्वतः इन्फ्रासोनिक साऊंड काढतात, याला इन्फ्रासोनिक म्हणतात. आपण ऐकू शकतो का, नाही. त्याच्यानंतर दुसरा असतो ऑडिएबल, ऑडिएबल म्हणजे माणूस जे ऐकू शकतो तो 20 to 20,000 hertz, 20 to 20,000 hertz. येस, 20 to 20,000 hertz हा माणूस ऐकू शकतो म्हणून त्याला ऑडिएबल म्हटले. नंबर तीन ला म्हटले अल्ट्रासोनिक. येस, नंबर तीन ला काय म्हटले, अल्ट्रासोनिक हे 20 kilohertz पेक्षा जास्त. किलोहर्ट्स म्हणजे 20,000. आणि अल्ट्रासोनिक साऊंड कोण काढू शकतं, डॉल्फिन, आणि आणखीन एक लिहा, व्हेल मासा. येस, आणखीन एक लिहा, व्हेल मासा. वर 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 वर, इन्फ्रासोनिक मध्ये तीन नाव पाठ करायचे, हत्ती, गेंडा, व्हेल मासा. खाली एकच नाव महत्वाचं आहे, डॉल्फिन, हे सगळ्यात महत्वाचं नाव. आणि वटवाघूळ पण लक्षात ठेवा, वटवाघूळ इकडे तिकडे पळताना अल्ट्रासोनिक साऊंड काढतो. अल्ट्रासोनिक साऊंडचे खूप सारे हे आहेत, उपाययोजना आहेत. धातूमध्ये चिरा पडल्यात का, पोटामध्ये आपल्या काही आहे का, सोनोग्राफी ज्याला म्हणतो आपण. येस, त्यामुळं अल्ट्रासोनिक मुळे खूप काही करतायत, खूप काही करतायत अल्ट्रासोनिक. मानवीकरण आणि एमसीक्यू, बघा, मानवीकरणामध्ये तीन भाग आहेत. एक, येस, 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 ह्याला म्हणतात इनर इयर, सगळ्यात आत इनर इयर. ह्याला म्हणतात मिडल इयर, मधला. आणि ह्याला म्हणतात बाह्यकर्ण, म्हणजे एक्सटर्नल, एक्सटर्नल. प्रश्न कसा येईल बघा, प्रश्न कसा येईल, बाहेरून आत क्रम सांगा, मिस, हे तीन हाडं असतात बाहेरून आत. आणि आतून बाहेर जर म्हटलं तर सीम, सगळ्यात बाहेर मॅलस. येस, मॅलस, इंकस, स्टेपस. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मानवी कर्णे कोठे वसलेले आहेत, मानवी कर्णे मध्यकर्णात वसलेले आहेत, मानवी कर्णे मध्यकर्णात वसलेले आहेत, मध्यकर्ण म्हणजे मिडल इयर. हा प्रश्न येणार येणार येणार, मानवी कर्ण कुठे बसलेत, इनर, मिडल का एक्सटर्नल, मिडल. मानवी पडद्याचा, सॉरी, मानवी कानाचा पडदा जो म्हणतो ना, कानाचा पडदा, तो कानाच्या पडद्याचं नाव काय, टिम्पॅनिक मेम्ब्रेन, टिम्पॅनिक मेम्ब्रेन. पडद्याचं नाव काय रे बेटा, येस, टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आणि हा पडदा कुठं बसलेला असतो रे, येस, मिडल इयर. पडदा आणि हाड,
पडदा आणि हाड हे मिडल इयरला बसलेलं आहे. चलो सोनार तंत्र, इको आणि निनाद, एक 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 एमसीक्यू. काना काना कानाचा संपर्क आमच्या मेंदूला कितव्या नर्न आहे? आठव्या नर्न. त्याचं नाव काय? ऑडिटरी. कितवी आहे बघा, कितवी आहे? आठवी. आठवी बारा नर्न आहेत. बारा नाक कान घसात सगळं सगळं जेवढं काही आपले डोळे, येस, हे सगळे फेशियल एक्सप्रेशन, येस, केस, सगळं असं काय जे काय आहे ना आपलं, जे काही आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करतो ना ते सगळ्यासाठी बारा नर्स आहेत आमच्याकडे. आणि बारापैकी, येस, बारापैकी आठवी नर्स, येस, बारापैकी आठवी नर्स, येस, ही म्हणजे कानाची. डोळ्याची कितवी रे? दुसरी. डोळ्याची विसरायची नाही, दुसरी. येस सोनार तंत्र, येस सोनार तंत्र, इको निनाद, सोनार तंत्र. सोनार तंत्रामध्ये काय वापरतात? अल्ट्रासोनिक. सोनारवर कसा प्रश्न येईल? नीट बघा, सोनारवर कसा प्रश्न येईल? जर समजा समुद्राच्या समुद्राच्या पाण्यात स्पीड किती? 1530. समुद्राच्या पाण्यात ह्याची कशाची? हो, ध्वनीची. ध्वनीची स्पीड किती? 1530. कोणता साऊंड वापरतात? अल्ट्रासोनिक. जर असा प्रश्न आला, हे पाणी आहे, हे जहाज आहे, इथं ट्रान्समीटर आहे, इथं रिसिव्हर आहे, हे असे गेले आणि 4 सेकंदात वापस आले, 4 सेकंदात वापस आले, तर स्पीड ऑफ साऊंड काढा, आपली सॉरी डेप्थ ऑफ सी काढा, समुद्राची खोली काढा. तर जाताना 2 सेकंद लागतात, येताना 2 सेकंद लागतात, म्हणून टाइम किती कॅल्क्युलेट करायचा? 2च. जर 4 म्हणलं असेल, पण काय म्हणले बघा आधी, वर काय दिले? जर समजा हा साऊंड जाण्यासाठी 2 सेकंद लागतात म्हणलं, तर 2च धरा. जर असं म्हटलं असेल, साऊंड पाठवल्यापासून 4 सेकंदात वापस येतात म्हटलं, तर जायला 2, यायला 2, म्हणून 2च धरायचं. मग नेमकं कोणता टाइम दिलाय काढा बाबा, येस. आणि 1530 तर माहितीये, वेलॉसिटी बरोबर डिस्टन्स भागिले टाइम. वेलॉसिटी 1530 माहितीये, डिस्टन्सच काढा म्हणून येतं. सोनारमध्ये डिस्टन्सच काढा म्हणून येतं, कारण सोनारमध्ये दुसरा प्रश्न येत नाही. सोनारचं काम काय? सोनारचं कामच आहे, जिथे जिथे गेला तिथे समुद्रात खाली किती डिस्टन्स आहे चेक करा. येस, डिस्टन्स भागिले टाइम. टाइम जर 4 सेकंद दिलाय तर 2 सेकंदच घ्यायचा, कारण घ्यायचा म्हणजे नीट बघा रे बाबा काय दिलाय, कारण सरासरी 4 सेकंद देतात. कसा? डाऊन यायला म्हणतात. आणि आपण जातानाच कन्सिडर करायचं ना, तर डिस्टन्स बरोबर हे दोन इकडे गेलं म्हणजे 30-60 मीटर, तब्बल 3 किलोमीटर. ह्याला म्हणतात सोनार, ह्याला म्हणतात सोनार. सोनारचा आणि सोन्याचा काही संबंध नाही. येस, सोनेवाले सोनारवाले जे असतात ना आपले, ते सोनार आणि हे सोनार काही संबंध नाही. तरी सुद्धा एकेकाळी आयोगाने एक ऑप्शन दिला होता, सोनार म्हणजे सोने शुद्ध तयार करण्या शुद्धीकरणासाठी लागणारे एक तंत्र. येस, काही देऊ शकतात काय? इको, इको निर्माण होण्यासाठी 17.2 मीटर हे अंतर कमीत कमी असावं. आता इथं सुद्धा कमीत कमीला महत्व रे बाबा. येस, विको तयार होण्यासाठी किती राहावं? 27, 22, 17, किती राहावं? ऑल ऑफ दिस. येते का लक्षात? किती राहावं? ऑल ऑफ दिस. म्हणजे हे लक्षात घ्या, किती राहावं म्हणलं तर ऑल ऑफ दिस, किती राहावं म्हणलं तर ऑल ऑफ दिस, हे विसरायचंच नाही. पण कमीत कमी किती राहावं असा प्रश्न आला ना, कमीत कमी, तर कमीत कमी म्हणलं की 17.2. येस, कमीत कमी 17.2 राहावं. जास्तीत जास्त किती चालतंय? त्या माणसामध्ये जोर पाहिजे फक्त आवाज काढण्याचा, बस एवढंच लक्षात ठेवायचं. इको लक्षात घ्या, इको हा पिरियडिक असतो, व्यवस्थित असतो. त्याच्यानंतर निनाद, निनाद म्हणजे काय? निनाद म्हणजे इको सारखाच आहे, परंतु नॉन पिरियडिक. गोंगाट, एखाद्या कुठल्या तरी हॉलमध्ये जोरजोरात ओरडतोय, इकडे आवाज जातोय, तिकडे आवाज जातोय, एकमेकावर आदळतोय आणि तोच आपल्याला ऐकत येते, ह्याला निनाद असं म्हणतात. येस, डॉप्लरचा परिणाम हा एक महत्वाचा आहे बरं का, कधी प्रश्न आला नाही येऊ शकतो. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, वेलॉसिटी म्हणण्याच्याऐवजी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा. आता एक आता आपण रस्त्यानं चाललोय, येस, आता एवढं समजून सांगण्याची स्थिती नाहीये, तरी सांगतो. रस्त्याने चाललोय आणि बाजूने एखादा जोरात वाजवत जाणारे असे कारटे असतात बघा टू व्हीलरवर, येस, जोरात वाजून चाललाय, तर तो जवळजवळ आला की जोरात आवाज येतो आणि तो लांब गेला की हळूच कमी होतो. दिस इज कॉल्ड एज द रिलेटिव्ह चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, दॅट इज कॉल्ड एज डॉप्लर्स इफेक्ट. हे एमसीक्यू आहे, मग झालं, बाकी काय नाही. आरसे भिंग आणि त्यांचे कार्य बघा, नीट ऐका, नीट ऐका, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, आता इथं मी 2 गोष्टी घेतो, एक आहे मिरर, एक आहे लेन्स. येस, मिरर 2 प्रकारचे असतात, एकाला कॉनकेव म्हणा, कॉनकेव म्हणजे आंतरवक्री, दुसऱ्याला कॉन्वेक्स म्हणा, कॉन्वेक्स म्हणजे बहिर्वक्री. येस, त्याच्यानंतर दुसरं आहे लेन्स, लेन्स मध्ये सुद्धा एक असतो कॉनकेव. बरं, आता बरं जाऊ द्या, कॉनकेवच काढतो, काही फरक पडत नाही. दुसरा असतो कॉन्वेक्स, आता मराठी नाव तिकडे दिलेत परत काढणार आहे बाबा. येस, मिरर 2 आणि भिंग 2, 2 प्रकारचा प्रकाशाला काय केलं पाहिजे? प्रकाशाच्या 2 गोष्टी होऊ शकतात. एक प्रकाश असा सरळ चाललाय बिचारा, त्याला एक कोणतं तरी इन्स्ट्रुमेंट वापरून त्याला काय केलं जातं? असं डायव्हर्ट केलं जातं, म्हणजे असा सरळ जाणार, बघा नीट असं सांगतो, असा सरळ जाणारा प्रवास एकतर पसरवला जातो, सरळ जाणारा प्रकाश पसरवला जातो,
पसरवणे म्हणजे डायव्हर्जन, पसरवणं म्हणजे डायव्हर्जन, डायव्हर्जन म्हणजे पसरवणे, येस. आणि नाहीतर काय केलं जातं, असा असा प्रकाश यायला एकत्र केला जातो. प्रकाश एकत्र कोण करते, दात, दात ज्याची किडलेत ना तो डेंटिस्ट डॉक्टर ते दात नीट बघण्यासाठी प्रकाश एकत्र करते, येस. आणखीन कोण एकत्र प्रकाश करते, सूर्य कुकर, हे सौर कुकर येतंय घेतंय प्रकाश एकत्र करून आम्हाला शिजवायचे ना, येस. आम्ही लहानपणी एक अशी भिंग घेऊन बसायचो आणि कागद जाळत बसायचो, ते सुद्धा काय करायचं, प्रकाश एकत्र करत. लक्षात आलं, म्हणून प्रकाशात दोन प्रकार आहेत, प्रकाश डायव्हर्ज करणे आणि दुसरं कॉन्वर्ज करणे, येस. डायव्हर्जन कॉन्वर्जन, डायव्हर्जन कॉन्वर्जन, कोण काय करतं. मी आता जास्त खोला जात नाही बाबा, पाठ करा, दोन दिवस राहिलेत पाठ करा, येस. दोन दिवस राहिलेत पाठ करा, येस. कॉनकेव मिरर काय करतो, कॉन्वर्जन, त्याच्या उलट हा करेल ना, हा डायव्हर्जन, येस, हा सुद्धा डायव्हर्जनच करतो, हा मात्र कॉन्वर्जन करतो. कारण मिररच्या उलट, आरशाच्या उलट भिंग, किती कळतंय माहित नाही मला, काही चुकलं नाही, बरोबर आहे, येस. कॉनकेव डायव्हर्जन करतो, इकडला कॉनकेव कॉन्वर्जन करतो, वेगळे इकडला कॉनकेव वेगळं इकडं, हा लेन्स आहे, हा मिरर आहे, हा भिंग आहे, हा आरसा आहे, हे लय महत्वाचं आहे, ह्याच्यापेक्षा पुढं काही नाही लाईट मध्ये. आता पुढचं लक्षात घ्या, फोकल लेंथ, येस, फोकल लेंथ, फोकल लेंथ, फोकल लेंथ बघा रे, येस, फोकल लेंथ, याची फोकल लेंथ निगेटिव्ह, याची पॉझिटिव्ह, येस, नीट ऐका, आणि याची पॉझिटिव्ह, याची निगेटिव्ह, स्क्रीनशॉट काढा, मगअप करा, पाठ करा, परीक्षेला जाण्याच्या 10 मिनिटं आधी वाचा, येस, मला काही देणे घेणं नाही, येस, लक्षात येते, काही बी करा तुम्ही, स्क्रीनशॉट काढा, मला काही देणे घेणं नाही, पण हे पाठ करा, हे एवढं विचारलं पाहिजे. तुम्हाला एखादा जर प्रॉब्लेम दिलाय आणि प्रॉब्लेम मध्ये म्हटलं, मित्रा तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्सची हे किती, पॉवर किती, कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर किती, आणि चार ऑप्शन असतात, कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर किती आणि चार ऑप्शन असतात, दोन ऑप्शन असतात, +2 +1 -2 -1, असा जेव्हा प्रश्न विचारला जातो ना, जर तुम्हाला कुठे कॉन्व्हेक्स, जर तुम्हाला कॉन्व्हेक्स लेन्स दिलाय ना, तर तुम्हाला आजच्या लेक्चरून एवढं तरी कळालं पाहिजे की उत्तर काही असो पॉझिटिव्ह असलंच पाहिजे बाबा, येस, उत्तर काही असो पॉझिटिव्ह असलं पाहिजे, म्हणजे हे निगेटिव्ह आले उत्तर येणार नाहीत, या दोन्ही पैकी एक जण फेकायचं, लागला तुका चांगली गोष्ट, नाही लागला तर असंही नशीब खराबच आहे, येस, काही करू शकत नाही आपण त्याला, येस, हे स्क्रीनशॉट काढा, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चलो नेक्स्ट, आरसे भिंग त्याचे नाभी अंतर, हे आता सांगितलं ना, एकाच जागी घेतलं रे बाबा मी सगळं, एकाच जागी घेतलं, त्यामुळे ह्याच्यावर मला काही घ्यायची आवश्यकता नाही. नेक्स्ट, प्रकाशाचे परावर्तन नियम बघा, हे एक सरफेस आहे, ह्या सरफेसवर अशी लाईट पडली, हा इकडे गेला, ह्याच्यामध्ये लंब काढला, इकडे एक अँगल आय झाला, इकडे अँगल आर झाला, याला काय म्हणतात, याला म्हणतात आपाती किरण, याला काय म्हणतात आपाती किरण, याला काय म्हणतात परावर्तित किरण, याला काय म्हणतात परावर्तित किरण, ह्याला म्हणतात रिफ्लेक्टेड, ह्याला म्हणतात रिफ्लेक्टेड, येस, ह्याला रिफ्लेक्टेड आणि ह्याला इन्सिडेंट असं म्हणतात. नॉर्मल नियम काय सांगतो, सपाट आरशावर जर टाकलं तर नियम काय सांगतो, तर अँगल आय बरोबर अँगल आर, सपाट आरशावर, येस, सपाट आरशावर जर टाकलं तर आम्ही अँगल आय बरोबर अँगल आर, एवढाच नियम पाठ करा. तीन नियम येतात, एक हे आपाती किरण आणि परावर्तित किरण हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असतात, बरोबर विरुद्ध बाजूला असतात, पहिला. दुसरा, हे तिघही, तिघ म्हणजे कोण, हा नॉर्मल, हा आपाती किरण आणि परावर्तित किरण हे सगळे एकाच प्रतलात आहेत, प्रतल एकच आहे यांचा, बरोबर. दुसरा नियम हे दुसरा झाला, आणि तिसरा नियम हा अँगल आय जी कोणता अँगल आर, त्यामुळे खालीलपैकी कोणते परावर्तनाचे नियम आहेत, अ ब क, अ ब क उत्तर सांगतो तुम्हाला, अ ब क, येस, लक्षात आलं, ओके. आता दुसरे तीन नियम आहेत, येस, दुसरे तीन नियम आहेत, नीट ऐका, येस. नियम नंबर एक, जर नीट ऐका, आता हा फार फार महत्वाचा प्रश्न आहे, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू, बघा, असा आरसा जर असेल त्याला कॉनकेव मिरर म्हणतात, त्याचं देणे घेणं नाही, येस, हा त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर असतो, हा इथं फोकस असतो, हा इथं पोल असतो, येस, इथं पोल असतो. जर बघा, हे आपाती किरण आहेत, ह्याला काय म्हणतात आपाती किरण, आपाती किरण जर आम्ही हे इथं मुख्य अक्ष असतो, इथं काय असतो मुख्य अक्ष, जर आप लिहून घ्या, लिहून मेंदूमध्ये लिहून घ्या, येस, जर आपाती किरण, नीट ऐका, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असतील, तर परावर्तित किरण फोकस मधून जातो, परावर्तित किरण फोकस मधून जातो, फोकस म्हणजे एफ, फोकस म्हणजे नाभी, येस, मुख्य अक्षाला समांतर टाका, नाभी मधून बाहेर आला, मुख्य अक्षाला समांतर टाका, आता नंतर बघतो मी, तरी इथं मी डायग्राम टाकतो, येस, आता इथं सी होता, इथं एफ होता, आता आम्ही काय केलं, काड्या केल्या थोड्या, माणूस आहेत आम्ही काड्या करणार, फोकस मधून टाकला आम्ही, येस, फोकस मधून टाकला म्हणजे काय, आता वाक्य चेंज झालं, वाक्य काय झालं, जर आम्ही आपाती किरण नाभी मधून टाकला, जर आम्ही आपाती किरण नाभी मधून टाकला, तर तो मुख्य अक्षाला परावर्तित होतो, मुख्य अक्षाला परावर्तित होतो,
दोघात काय फरक आहे? इथं आपाती असा टाकला असा निघाला, इथं असा टाकला असा निघाला. कंबाईन गट ब 2019 मार्क फुकटचे, येस. त्याच्यानंतर काय केलं? इथं सेंटर ऑफ कर्वेचर सी आहे, इथं आमचा आरसा आहे. आम्ही काय केलं? डायरेक्ट ह्या सी मधूनच टाकला, एवढी काडी केली आम्ही डायरेक्ट. आता काय होतो? हा टाकला अपाती असा आणि हा जशास तसा माग फिरतो, म्हणजे जशास तसा माग फिरतो. बघा हे तीन नियम आहेत आणि ह्या तीन नियमावर लोकांनी प्रिलिम पास झाले एक मार्कांना, येस. आम्ही पण पास होणार ह्यावेळेस. ओके, नेक्स्ट. आता भिंगाची शक्ती, बघा भिंगाची शक्ती लक्षात घ्या. भिंगाची शक्ती, पॉवर इज इक्वल टू 1/F, पॉवर इज इक्वल टू 1/F. जर तुम्हाला म्हटलं, मी जर म्हटलं, असा प्रश्न येऊन गेला किंवा आत्ताच येऊन गेला की राजेश वेळेला काय म्हटलं होतं, 50 सेंटीमीटर असणाऱ्या, बघा 50 सेंटीमीटर असणाऱ्या नाभी अंतर, सॉरी आता हे जरा जास्त चाललंय, 50 सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या क्वानवेक्स म्हणजे बहिर्वक्र भिंगाची शक्ती किती. आता पहिल्यांदा 50 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. पहिले हे ध्यानात घ्या, सगळ्यांनी डोक्यात घ्या. कधी पण प्रश्न आला की मीटर मधलं, सॉरी सेंटीमीटर मधलं मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या, कारण आमच्याकडे एसआय युनिटमध्ये एमकेएस पद्धत आहे. एमकेएस म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट करा, किलोग्राम मध्ये कन्वर्ट करा, सेकंड मध्ये कन्वर्ट करा. एमकेएस म्हणजे काय? मीटरमध्ये कन्वर्ट करा, किलोग्राम मध्ये कन्वर्ट करा, सेकंड मध्ये द्या. ग्राम मध्ये दिले किलोग्राम मध्ये करा, मीटरमध्ये दिले मीटरमध्येच ठेवा, आवर्स मध्ये दिले सेकंदात करा. हे तीन युनिट लक्षात ठेवा, फार गरजेचे आहे. इथं 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर. मग पॉवर बरोबर किती? 1/0.5 आणि 1/0.5 म्हणजे 5 × 2 = 10, येस 2. आणि क्वानवेक्स म्हटलंय, क्वानवेक्स असते पॉझिटिव्ह. एवढं साधं येतंय रे बाबा, एवढं साधं येत, ह्याच्यापेक्षा साधं काय आहे जगामध्ये? येस, काहीच नाही. येस, हे लक्षात घ्या. ओके, चलो चलो चलो, नेक्स्ट. प्रकाशाचे अपवर्तन, येस, प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात, येस, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जेव्हा प्रकाश वाहतो त्याला प्रकाशाचे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतात, त्याला प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. व्हॉट इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? रिफ्रॅक्शन म्हणजे काय? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वहन होणे, येस, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वहन होणे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात वहन होणे. वरचा माध्यम हा जास्त घनतावाला आहे, जास्त, सॉरी, कमी घनतावाला आहे. वरचा माध्यम कसा आहे? कमी घनतावाला आहे. खालचा माध्यम कसा आहे? जास्त घनतावाला आहे. प्रकाश हा जेवढी घनता कमी तेवढा जास्त पडतो. मी तर म्हणतो प्रकाशाला माध्यमाची गरजच नाही, सूर्यापासून इथपर्यंत येतो. माध्यम कुठे आहे? निर्वातच आहे. म्हणून निर्वातात जास्त फास्ट पडतो, म्हणून प्रकाश हा निर्वातात 3 × 10^8 तब्बल या स्पीडनं पडतो. हवा लागली की थोडासा कमी होतो, 2.96 × 10^8, आणि त्यात मग काच लागला तर आणखीनच कमी होतो, पाणी लागलं आणखीनच कमी होतो. मग जेवढी जास्त घनता तेवढा प्रकाशाचा वेग कमी. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचे वहन होताना एकतर त्याचा वेग वाढतो किंवा कमी होतो, डिपेंड्स की कशाची घनता काय आहे, कशाची घनता काय. हवेतून काचेत जात असेल, हवेतून काचेत जात असेल तर घनता कमी, घनता, सॉरी, घनता जास्त वेग कमी, घनता जास्त वेग कमी, तर तो अलीकडे झुकतो. म्हणून दुसऱ्या माध्यमात प्रकाश गेला आणि अलीकडे झुकला, अलीकडे किंवा स्तंभिकेकडे, ह्याला स्तंभिका म्हणतात. ह्याला काय म्हटलंय? नॉर्मल. बघा, लिहून घ्या, लिहून घ्या, मेंदूमध्ये लिहून घ्या. येस, काय लिहून घ्यायचंय? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश प्रवास करताना जर दुसऱ्या माध्यमात तो स्तंभिकेकडे झुकला तर दुसऱ्या माध्यमाची घनता जास्त, जर स्तंभिकेकडे झुकला तर दुसऱ्या माध्यमाची घनता जास्त. ह्याच्या उलट रे बाबा आता सगळं. येस, नेक्स्ट. प्रकाशाचे अपस्करण आणि विकिरण, डिस्पर्शन, येस, डिस्पर्शन, येस, आणि स्कॅटरिंग. डिस्पर्शन म्हणजे शुभ्र प्रकाशाचं रूपांतर 7 रंगांमध्ये होणं. न्यूटन हे सांगितलं, आणि न्यूटननं प्रिझमचा शोध लावला, प्रिझम नावाचा इन्स्ट्रुमेंटचा शोध लावला, की एका प्रिझमवर किंवा एखाद्या पर्टिक्युलर ह्याच्यावर जर टाकला तर 7 रंगांमध्ये रूपांतर होणं, याला काय म्हणतात? डिस्पर्शन. आणि डिस्पर्शन मध्ये विबजॉर हा शब्द लक्षात ठेवा. विबजॉर, व्ही म्हणजे व्हायलेट, आर म्हणजे रेड, व्ही म्हणजे व्हायलेट, आर म्हणजे रेड. इथं व्हायलेटचं सगळ्यात जास्त काय आणि कमी काय, बघा नीट लक्षात घ्या. कमी असते वेवलेंथ आणि जास्त असते फ्रिक्वेन्सी, लक्षात येते का? नीट बघा. म्हणून जसं जसं इकडून इकडे जावं तस तसं फ्रिक्वेन्सी जास्त कडून कमी होते, आणि जस जसं इकडून इकडे जावं तस तसं वेवलेंथ काय होते? कमी कडून जास्त होते. लक्षात आलं? म्हणून एकाच लक्षात ठेवायचं फक्त. ओके, एकाच लक्षात ठेवायचं. ओके ओके ओके. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय? वातावरणातील रेणू अणू यांना धडकून लाईट ही काय होते? अशी इकडे तिकडे पसरते. इकडे तिकडे लाईट पसरणे म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट होय. आकाशाचा निळा रंग हा स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे आहे. आपल्या पाण्याचा निळा रंग सुद्धा स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे आहे. आपल्या आकाशाचा मूळ रंग काळा असतो, निळा नसतो. आपल्या डोळ्याला निळा दिसतो कशामुळं? स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे.
रमन इफेक्ट कशाशी निगडित आहे? रमन इफेक्ट सुद्धा स्कॅटरिंग ऑफ लाईटशी निगडित आहे. रमन इफेक्ट कशाशी निगडित आहे? रमन इफेक्ट सुद्धा स्कॅटरिंग ऑफ लाईटशी निगडित आहे. येस. एक्सर जोडणी, समांतर जोडणी. येस. एक्सर जोडणी म्हणजे आर एस सिरीज कॉम्बिनेशन, आर पी पॅरलर कॉम्बिनेशन. सिरीज मध्ये सगळ्यांची बेरीज होते, सिरीज मध्ये सगळ्यांची बेरीज होते. आणि सिरीज मध्ये आय कॉन्स्टंट असतो. सिरीज मध्ये आय म्हणजे करंट. बस दोनच एमसीक्यू. सिरीज मध्ये सगळ्यांची बेरीज होती त्यामुळं आय कॉन्स्टंट असतो. आणि पॅरलर मध्ये सगळ्यांच्या अपूर्णांकाची बेरीज होती. येस. सगळ्यांच्या अपूर्णांकाची बेरीज होती. आणि व्होल्टेज कॉन्स्टंट असत. इथं कॉन्स्टंट कोण असतं? व्होल्टेज. इथं कॉन्स्टंट कोण असतं? करंट. खतम. इतनाही ध्यान में रखने का. येस. नेक्स्ट, विद्युत धारा आणि गणिती उदाहरण. हे लय महत्वाचे, लय महत्वाचे. मी घेणार. येस. आहे एनर्जी माझ्यात आणखीन. येस. हीट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. येस. येस. हीट इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. जर कॅलरी मध्ये दिलं असेल तर 4.18 भागायला विसरू नका. येस. कॅलरी मध्ये दिलं असेल तर 4.18 भागायला विसरू नका. जूल मध्ये दिलं तर हे सूत्र वापरा. आणि कॅलरी मध्ये जर दिलं असेल तर आय स्क्वेअर आर टी भागिले 4.18 हे उत्तर येईल कॅलरीत, हे उत्तर येईल जूल मध्ये. येस. हे विसरायचं नाही. जूल मध्ये विचारले का पर्याय कसे येतात बघा. जूल मध्ये असतील तर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आय म्हणजे करंट, आर म्हणजे रेजिस्टन्स, टी म्हणजे टाइम. टाइम तासात दिलाय तर सेकंदात कन्वर्ट करा, मिनिटात दिलाय तर सेकंदात कन्वर्ट करा, विसरायचं नाही. येस. एच इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. ह्याच्यावर तीन वर्ष झालं प्रश्न येतोय, तीन वर्ष झालं. येस. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आता सांगितला. सिरीज मध्ये दिला असेल तर सगळ्यांची बेरीज करा. सिरीज मध्ये दिला असेल तर सगळ्यांची बेरीज करा. पॅरलर मध्ये दिला असेल तर आपण सॉरी पॅरलर कसं घ्यायचं? 1/RP. 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. येस. हे इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके. आता आणखीन एक उदाहरण. पॉवर, पॉवर इज इक्वल टू, येस पॉवर बघा, पॉवर, पॉवर इज इक्वल टू बघा, व्ही आय. येस. म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट. येस. पॉवर इज इक्वल टू व्ही आय. आणि पॉवर म्हणजे एक युनिट लाईट म्हणजे किती बघा, एक युनिट लाईट म्हणजे 3.6 × 10⁶ जूल. एक युनिट म्हणजे किती लाईट? 3 × 10⁶ जूल. 3.6 × 10⁶ जूल, हे झालं एक युनिट. एक युनिट. येस. यालाच, यालाच काय म्हणतात माहितीये का? यालाच किलो वॅट आवर म्हणतात. यालाच काय म्हणतात? किलो वॅट आवर असं म्हणतात. यालाच काय म्हणतात? किलो वॅट आवर असं म्हणतात. येस. सगळंच आता भरलेलं आहे तर आता मला मोडायची इच्छा नाही. आता तुम्हाला प्रश्न जरा, 200 वॅट नीट आहे का रे? 200 वॅटचं मशीन 2 तासासाठी जर आम्ही वापरलं, येस, 200 वॅटचं मशीन 2 तासासाठी वापरलं तर किती युनिट जनरेट होतील? येस. किती युनिट जनरेट होतील? तर 200 वॅट म्हणजे किती किलो वॅट? 0.2 किलो वॅट गुणिले तास किती? 2. कोणाचा गुणाकार करतोय आम्ही? किलो वॅटचा आणि तासाचा. किलो वॅटचा आणि तासाचा गुणाकार करणं म्हणजेच काय? युनिट. किलो वॅटचा आणि तासाचा गुणाकार करणे म्हणजेच काय? युनिट. किती तास दिलेत? 2. युनिट वर किती दिलं वॅट? 200 वॅट. 200 वॅटला कशात कन्वर्ट करायचं? किलो वॅट. इथं किलो वॅट मध्ये का कन्वर्ट करायचं? कारण किलो वॅट आणि आवर या दोघांच्या गुणाकारालाच युनिट म्हटलंय. आणि या दोघांचा गुणाकार येतो 0.4. येस. या दोघांचा गुणाकार येतो 0.4. म्हणजे 0.4 युनिट लागतील जर 200 वॅटची मशीन 2 तास चालवली. आणि ही जर महिनाभर चालवली, महिनाभर आणि नेमकं कोणता महिना बाबा? आता राज्यसेवेला मार्च महिना दिलं होतं. काही काही पोरांनी मार्च महिन्यात 30 दिवस लावले. अरे बाबा, 30 दिवस नसतात, मार्च मध्ये 31 दिवस असतात. आयो फार हुशार आहे. स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड. येस. बिलकुल असा गावरान बिलकुल पण नाही, एकदम स्टँडर्ड. डायरेक्ट इथं 31 गुणाकार करायचा होता, 30 करायचा नव्हता. राज्यसेवा 2021 मध्ये झालेल्या एक्झामला का तर तुम्हाला मार्च महिन्याचं बिल विचारलंय. आणि तिथं दोन्हीचंही उत्तर अवेलेबल होतं. 30 दिवसाचं अवेलेबल होतं, 31 दिवसाचं होतं. उद्या लीप इयरचं देतील विचारणं तुम्हाला फेब्रुवारीमध्ये. तिथं 28 घ्यायचं का 29 घ्यायचं बघा. येस. कळलं का? ओके, डन. चलो. येस. अशा प्रकारे, येस अशा प्रकारे आपण मॅक्झिमम पार्ट कव्हर केलेला आहे. उद्या विसरायचं नाही. मी परत एकदा सांगतोय, माझ्या सेशनचा फायदा तुम्हाला नक्की झाला पाहिजे. हा मला ओव्हर कॉन्फिडन्स आहे स्वतःवर. येस. कारण मी एक्झाम ओरिएंटेडच पॉईंट काढलेले आहेत. येस. त्यामुळं झालेल्या लेक्चरला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. येस. कारण काही लोकांना आवडत नाही, त्यांच्यासाठी डिसलाईकचं सुद्धा ऑप्शन आपण ठेवलेलं आहे. त्याच्यासमोर आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं. येस. न आवडणं आणि आवडणं ह्या दोन्ही बाजू, जेवढं स्वातंत्र्य आम्हाला पॉलिटीनं दिलेलं आहे, आमच्या संविधानात दिलंय, त्यामुळे संविधानाचा चांगला उपयोग करा. येस.
सर्वांनी लक्षात घ्या, येणाऱ्या एक्झामला जे विद्यार्थी डायरेक्टली एक्झामला जाणार आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. उद्या संध्याकाळी, उद्या दुपारी 4 वाजता अटेम्प्ट, फक्त 20 मिनिट द्या मला. मी 20 मिनिटात तुमचा किमान एक तरी प्रश्न वाढवण्याचं काम करतो. कारण काय होतं, अटेम्प्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. त्यामुळे उद्या मी अटेम्प्ट तुम्हाला सांगणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या, अटेम्प्ट उद्या सांगणार आहे 4 वाजता. आणि संध्याकाळी 8:30 वाजता अर्ध्याच तासाचं लेक्चर घेईल, ते प्राण्यांचं वर्गीकरण. मुद्दा म्हणून 8:30 घेतोय, उद्या उशीर होणार नाही. उद्या 10 वाजता झोपा, मला माहिती झोप लागत नाही, येस मी पण त्या फेज मधून नक्कीच गेलोय, झोप अजिबात लागत नाही. परंतु काही हरकत नाही, निवांत पडून राहायचं बिंदास्त, येस. काही जास्त टेन्शन घेत घ्यायचं नाही, टेन्शन कधी पण मार्क कमी करतं. त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, जे होईल ते होईल, जास्त घाबरायचं नाही, आयुष्य जगलं पाहिजे, येस. हे लक्षात घ्या. चलो आता काही तुमचं काही आहे का? थँक्यू थँक्यू, येस. तुम्हाला म्हणजे तुमचे पण खूप आभार. तुम्ही आज वाजलेत किती बघा, येस 11:15 वाजलेत, 11:11 वाजता 810 विद्यार्थी, आत्ता 829 विद्यार्थी आत्ता लाईव्ह आहेत, येस. ह्याच्यापेक्षा आणखीन डेडिकेशन माझं पण काही नाही, तुमचं पण काही नाही, ह्या दोन गोष्टी एकत्र जुळून आल्या. तुमचा पण मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही लोकांनी ह्या मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या युट्यूब चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि अशाही लोकांचे धन्यवाद आता ते जे लोक आता लगेच सबस्क्राईब करणार आहेत लेक्चर झालं की, येस नक्कीच. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. जे नंतर रेकॉर्डिंग पाहत आहेत, लाईव्ह लेक्चर पाहत नाहीयेत, पाहणाऱ्या प्रत्येक लोकांनी ह्या मेहनतीला एकच फक्त बटन दाबायचे बस, बाकी दुसरं काही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून नाही. येणाऱ्या एक्झामला सर्वांना शुभेच्छा. उद्या भेटूया 4 वाजता आणि 8 वाजता. चलो गुड नाईट, व्हेरी व्हेरी थँक्यू, व्हेरी व्हेरी मच. ओके चलो स्टॉप स्टीम.